नमस्कार, गुड इव्हनिंग. खूप खूप स्वागत आहे आजच्या या सेमिनारमध्ये, ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की शेअर मार्केटमधून मल्टिपल इन्कम सोर्सेस कसे उभे करायचे, कसे तुम्ही जे काही करताय ते करता करता इन्कम सोर्सेस कसे वाढवू शकता, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या सेमिनारमधून तुम्ही शिकू शकाल. हे सेमिनारमध्ये तुम्हाला कळेल की शेअर मार्केटचे किती प्रकार असतात इन्कमचे, कसे तुम्ही काहीच बॅकग्राऊंड नसताना, काहीच माहिती नसताना शेअर मार्केटमधून पैसे कसे ट्रेडिंगमधून किंवा इन्व्हेस्टमेंटमधून कमवू शकता, ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहात तुम्ही आजच. पण मी हा सेमिनार तुम्हाला फ्री देतोय, म्हणजे काहीतरी विकायचा प्रयत्न करेन हे तर तुम्हाला सगळ्यांना अंदाज असेल. येस, मी आमचा कोर्स विकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, पण जबरदस्ती नसणार आहे. पहिल्या 5-10 मिनिटांमध्येच आपण डिस्कस करत तिथपर्यंत जाणार आहोत की आजच्या जे कोर्स आहे, जो कोर्स मी तुम्हाला देणार आहे, ऑफर करणार आहे, त्या कोर्समध्ये नेमकं काय आहे, काय नाही आणि फीस किती आहे हे मी सुरुवातीच्या 10-15 मिनिटातच मॅक्सिमम सांगून देणार आहे. म्हणजे जेणेकरून हा पूर्ण सेमिनार तुम्हाला अटेंड करताना लक्षात येईल की ओके, हा कोर्स विकण्याची जबरदस्ती करत नाहीये, तर महत्त्वाच्या गोष्टी शिकवण्याची खूप इच्छा आहे. सो तुमच्या लक्षात येऊन जाईल की आजचा सेमिनार तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. सो आपण लगेच सुरू करून देणार आहोत सेमिनार. तुम्ही जर घरी किंवा ऑफिसमध्ये असाल, तुमच्या जवळचे कुणी असतील तुमच्या बरोबर, तर त्यांना बरोबर घ्या, सेमिनार दाखवा, कारण की तुम्हाला एकत्र डिसिजन घेता येईल की खरंच आयुष्यामध्ये ह्याचा वापर करायचा आहे का नाही. सो फिनांथ्रोपिस्ट जी कंपनी आहे ही महाराष्ट्रीयांना मराठीमध्ये शेअर मार्केट शिकवते आणि लाईफ टाईम सपोर्ट करते, जेणेकरून तुम्ही जे काही शिकाल आमच्याकडून ते ऍक्च्युअलमध्ये वापरून पैसे कमवू शकाल त्याच्यासाठी. सो मी तुमच्याबरोबर बराच वेळ असणार आहे, म्हणजे आपला जो सेमिनार आहे त्याच्यातून बराच वेळ तुमच्याशी मी बोलणार आहे, ती माझी पण मी माहिती तुम्हाला देतोच. पण आधी आपण हे बघून घेऊ की सेमिनारमध्ये नेमकं काय अपेक्षित असायला पाहिजे. तर सेमिनारमध्ये मी सुरुवातीच्या 10-15 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे की आम्ही तुम्हाला काय देणार आहोत, म्हणजे आमच्याकडून काय तुम्हाला गोष्टी मिळणार आहेत, तुम्हाला स्वतःला काय करावं लागेल सक्सेसफुल बनण्यासाठी, आमची ऑफर काय आहे, कोर्स कसा असणार आहे, म्हणजे आमचे कोर्सचे डिटेल्स मी पहिल्या 10-15 मिनिटातच सांगेन. आणि ह्या 10-15 मिनिटात तुम्हाला जर का हा सेमिनार वाटला की बाबा पूर्ण करण्याच्या लायकीचा आहे, तर मग तुम्ही पुढची सगळ्या गोष्टी, म्हणजे पुढच्या तासाभरात मी तुम्हाला काय काय इन्कम सोर्सेस तुम्ही जे काय करताय ते करता करता उभे कसे करू शकता, ते टेक्निकल अनालिसिस, कोर्सचे रिझल्ट कसे असतील, म्हणजे तुम्हाला काहीच बॅकग्राऊंड नसताना तुम्ही कोर्स केला तर काय काय आमच्याकडून तुम्हाला प्रॉमिसेस असतील की काय फुलफिल करू शकता, मग त्याच्यानंतर तुम्ही आमच्याशी क्वेश्चन आन्सर करू शकता, म्हणजे डायरेक्ट मी तुमच्याशी बोलणार आहे. तो एकंदरीत 1-1.5 तास लागणारा सेमिनार आहे, पण पहिल्या 10-15 मिनिटातच कळून जाईल की खरंच हा तुमच्या सेमिनार कामाचा आहे का नाहीये. सो माझी ओळख करून देतो, माझं नाव समीर सारंग, मी बेसिकली कोल्हापूरचं आहे पण सध्या नाशिककर म्हणायला हरकत नाही. मागच्या 1-1.5 वर्षापासून मी सेमिनार सॉरी मी 10 वर्षापासून मी नाशिकमध्ये आहे. सो फिनांथ्रोपिस्ट ह्या कंपनीचा फाउंडर डायरेक्टर आहे, म्हणजे मी ही कंपनी स्टार्ट केली 2018 मध्ये, म्हणजे हे ऑलमोस्ट 6 वर्ष होत आले, पुढच्या वर्षात 6 वर्ष कंप्लीट होतील. त्याच्यानंतर मला ओव्हरऑल 23 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, मोठ्या मोठ्या कंपन्यांबरोबर मी काम केलेलं आहे, ह्या सगळ्या कंपन्यांचे जे लोगो दिसतात या कंपन्यांमध्ये मी काम केलंय. बरेच लोक मला विचारतात की खरंच तुम्हाला जर एवढ्या 23 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही तुमचे कोर्स का बरं बनवून विकता, तुम्ही स्वतः कमवत नाही का पैसे, असे मला प्रश्न विचारतात. जसं आत्ता मला एक प्रश्न आलेला आहे की खरंच हा सांगा लाईव्ह सेशन आहे की नाहीये, GPS एअर कंडिशनिंग, तुम्ही विचारताय मला हे लाईव्ह आहे का नाही, तर लाईव्ह आहे. ओके, सो अजून एक जण विचारतात की तुम्ही किती कमवले ते सांगा, तुमचा इंटरेस्ट कशामध्ये असायला पाहिजे, थोडस लक्ष देऊन ऐका, तुमच्या महत्वाच्या तुमच्या फायद्याच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सो 23 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, मग मी हा कोर्स विकण्याचा कार्यक्रम का करतोय, नाही हा कोर्स विकण्याचा कार्यक्रम नाहीये, तुम्हाला खरंच सांगतो पटणार नाही कदाचित आत्ता तुम्हाला 5-10 मिनिटं पटणार नाही, पण थोड्या वेळानंतर तुम्हाला नक्की पटेल की तुमच्या फायद्याचं हे काम आम्ही करतोय, आणि जर पटलं नाही तर सोडून देऊ शकता सेमिनार, जबरदस्ती नसणार आहे. सो ह्या 23 वर्षांमध्ये मी काय शिकलो एवढ्या मोठ्या कंपन्यांबरोबर काम करून, की माझ्या स्वतःच्या मेहनतीचा पैसा जो काही मी कमवतोय जॉब मधून किंवा बिझनेस मधून किंवा जे काही काम करून मी जे मेहनतीने पैसे कमवतोय ते वाढवण्यासाठी मला स्वतःला शिक्षण घेणं गरजेचं आहे. शेअर मार्केटमध्ये 90-95% लोक लॉसेस करतात, का बरं करतात, कारण की त्यांना प्रॉपर शिक्षण नाहीये,
त्यांना माहितीच नाहीये त्यांच्या मेहनतीचे पैसे कुठं कसे गुंतवायचे जेणेकरून ते वाढतील. का बरं एवढे लॉसेस करणारे लोक आहेत? कारण की त्यांना स्ट्रॅटेजी माहित नाहीये, त्यांना टेक्निकल अनालिसिस येत नाहीये, त्यांना कळत नाहीये कोणते स्टॉक मध्ये कधी एंट्री करावी कधी एक्झिट करावी. ह्या 23 वर्षांचा एक्सपिरियन्स तुम्हाला असा कामात येणार आहे की मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला स्वतःला 20 23 वर्ष घालवण्याची गरज नाहीये. तर तुम्हाला मी ते सगळे फॉर्म्युले देणार आहे जे मी ऑलरेडी शिकलेलो आहे, जे शिकवून लोकांना हजारो लोकांना फायदे झालेले आहेत. म्हणजे ह्या मागच्या 6 वर्षांमध्ये 10,000 पेक्षा जास्त लोकांना आम्ही हे कोर्स शिकवलेले आहे जे ऍक्च्युअली बॅकग्राऊंड नसताना पैसे कमवत आहेत. हे फायदे तुमचे आज होणार आहेत. म्हणजे मी तुम्हाला आज दाखवून देणार आहे की तुम्ही हे सगळ्या गोष्टी कसे प्रॅक्टिकली करू शकता. मी तुम्हाला त्याचे उदाहरणं पण दाखवणार, तुम्हाला स्वतःला कळून जाईल की खरंच हे जमेल का नाही. सो मी अँड माझी टीम आम्ही हे सगळे मागच्या 6 वर्षापासून करतोय. दिवस रात्र लोकांना खरंच खूप मनापासून शिकवतो आणि त्यांना हेल्प करतो लाईव्ह मार्केटमध्ये कसं ट्रेड करावं आणि कसे कसे स्टॉक शोधावे आणि प्रॅक्टिकल लेवलवरती या सगळ्या गोष्टी मराठीमध्ये सोप्या भाषेत, जे महाराष्ट्रामध्ये कुणीच करत नाही. सो आमच्याकडून ऑफर काय असणार आहे, म्हणजे किती फीज असणार आहे, हे सगळं आपण बघणारच आहोत 2 5 मिनिटात. पण त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवून देतो की आमच्याकडून नेमकं तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला काय करावं लागणार आहे सक्सेसफुल बनण्यासाठी. शेअर मार्केटमध्ये असो किंवा ओव्हरऑल लाईफमध्ये सक्सेसफुल बनण्यासाठी नेमकं काय करावं लागेल. तर सपोज 1 मिनिटासाठी आपण कन्सिडर करू की तुम्हाला सक्सेसफुल बनायचं आहे, ह्या लेवलला पोहोचायचं आहे, तुम्ही आत्ता सध्या इथं आहात असं कन्सिडर करू 1 2 मिनिटासाठी. मी असं सांगत नाही की तुम्ही तुमच्या लाईफची सुरुवात असेल, पण 1 मिनिटासाठी कन्सिडर करू की तुम्ही इथं आहात आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला सक्सेस बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. ह्या स्टेप्स कोणत्या आहेत हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. म्हणजे तुम्ही आमच्यावर जवळ आहात तर आपण दोघं मिळून काय करू शकतो हे तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, सो आमच्याकडून तुम्हाला काय काय गोष्टी मिळणार आहेत तिची सुरुवात करू. आमच्याकडून तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट मिळणार आहे म्हणजे ते म्हणजे शिक्षण. कशाचं? तर पैसे कमवण्याचं शिक्षण. कुठून? तर शेअर मार्केट मधून, इन्व्हेस्टमेंट मधून, स्वतःच्या मेहनतीचे पैसे कुठे लावायचे हे शिकून. तुम्हाला सांगतो, आपण शिक्षण घेतो, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग, डॉक्टर, ह्या सगळ्या गोष्टींचे शिक्षण घेतो, पण पैसे कमवण्याचं नॉलेज कुणीच ना शाळेत ना कॉलेजमध्ये ना कुठल्याही अभ्यासक्रमात पुस्तकात कुणीच सांगत नाही की पैसे कसे कमवायचे. कितीही शिक्षण झालं तर शिक्षण झाल्यानंतर पैसे कमवण्याचं नॉलेज हे प्रॅक्टिकली घ्यावंच लागतं, त्याला पर्याय नाही. सो तुम्हाला आम्ही शिक्षण देऊ पैसे कमवण्याचं, जे कधीच शाळा कॉलेजमध्ये 20 25 वर्ष देऊन सुद्धा शिकवलेलं नाही. ना आपल्या सर टीचरांना यायचं, बिचारांना त्यांना येत असतं तर ते स्वतः श्रीमंत असते, ना घरातल्यांना माहिती आहे की कसं पैशाला कामाला लावायचं असतं, कसं श्रीमंत बनायचे, त्याचे सगळ्या घरांमध्ये याची माहिती नाही, 95% लोकांना माहितीच नाही. तर ते तुम्हाला आम्ही शिकू की ह्याचं पैसे कमवण्याचा वापर कसा करू शकतो आपण या शिक्षणाचा. त्याच्यानंतर ते शिक्षण वापरून आपण प्रॅक्टिकली इन्कम कसे उभे करू शकतो, त्यासाठी लाईफ टाईम सपोर्ट. लाईफ टाईम सपोर्ट काय असतो तो तुम्हाला मी पुढच्या 10 15 मिनिटांमध्ये सांगतो. तुम्हाला आश्चर्य होईल की एवढा सपोर्ट कसं काय करतात, ते पण फ्री मध्ये. आम्ही मागच्या 6 वर्षापासून हे सपोर्ट करतोय, जी कोणतीच कंपनी सांगण्याची पण हिंमत ठेवत नाही. करण्याची तर खूप लांबची गोष्ट आहे, आम्ही ऍक्च्युअल मध्ये करतोय. ते कसे सपोर्ट आहेत काय तुम्हाला सगळं कळेल, लाईव्ह मार्केट आणि बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. सो असं करत करत तुम्हाला नवीन गोष्टी शिकवत राहू जेणेकरून तुम्ही ऍक्च्युअल मध्ये पैसे कमवाल. म्हणजे हे कोर्स विकून पळून जाण्याचा आमचा कार्यक्रम नसणार आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला ट्रेडर बनायचं असेल, तुम्हाला जॉब करता करता तुमची कामं करता करता ट्रेडर बनायचंय, पार्ट टाइम मध्ये आम्ही शिकू. फुल टाइम ट्रेडर बनायचंय, करिअर घडवायचं तर ते कसं करायचं ते पण शिकू. म्हणजे तुम्हाला आम्ही ट्रेडर बनण्याचे मार्ग देऊ. त्याच्याबरोबर इन्व्हेस्टर कसं बनता येईल, आता इन्व्हेस्टर बनायचा मार्ग शिकवतो म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना वाटतं सर माझ्याकडे पैसे असते तर मी इथं तुमचा सेमिनार अटेंड करायला आलो असतो का फ्रीचा. तेवढे पैसे पाहिजे ना इन्व्हेस्टर बनायला, कारण की लहानपणापासून आपल्या डोक्यात काय टाकले, इन्व्हेस्टर म्हणजे खूप पैसेवाला. येस, पैसे जास्त असतील तर चांगली इन्व्हेस्टमेंट करता येते. पण तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, ओके, की त्याच्यावरून तुम्ही मला उत्तर द्या, त्याच्यावरून तुम्हाला कळून जाईल की तुम्ही इन्व्हेस्टर बनू शकता की नाही. तुम्ही मला सांगा, जेव्हापासून तुम्ही कमवायला लागले, ओके, जॉब असेल, बिझनेस असेल, कुठूनही, तुम्ही जेव्हापासून कमवायला लागले तेव्हापासून तुम्हाला जर माहित असतं की पैसे कुठं गुंतवायचे किती गुंतवायचे, तर तुम्ही गुंतवले असते का? 200 500 1,000 2,000 गुंतवले असते का जर माहित असतं जेव्हापासून तुम्ही कमवायला लागले? ओके, विष्णुकांत सर म्हणतात येस, सूरज सर म्हणतात येस, ओंकार सर येस म्हणतात, संजना मॅम, श्रीकृष्ण सर, श्रीकांत सर, मारुती सर, राजत सर, ओके, सगळे धडाधड उत्तर द्यायला लागले सगळ्यांचे नाव. गणेश सर, यस सर, अंशु सर, निलेश सर, राकेश सर, अजित सर, किशोर सर, अपर्णा मॅम, सगळेच यस म्हणतात. तुमच्या लक्षात येते की
तुम्ही येस का बरं म्हणताय, कारण की पैशाची अडचण नाही आहे, नॉलेजचा प्रॉब्लेम आहे. नॉलेज नव्हतं, माहीत नव्हतं, म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट करत नाही. नाहीतर जेव्हापासून कमवायला लागले तेव्हापासून 2-5 रुपये 1,000 रुपये गुंतवणं खूप मोठी गोष्ट नाही आहे. पण हे का करत नाही, कारण की नॉलेजच नाही. आणि हेच एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, लोक पैसे घालवतात आणि त्यांना वाटतं की खूप पैसे असतील तर इन्व्हेस्टर बनता येतं. नाही, तुमचे पुढचे 8 ते 10 वर्ष कमाईचे बाकी असतील तर तुम्हाला पुढच्या अर्ध्या तासाच्या आत कळून जाईल की तुम्ही कसे भरपूर पैसे कमवून, म्हणजे तुम्ही गर्वश्रीमंत कसे होऊ शकता तुम्हाला पुढच्या अर्ध्या तासात कळेल, जर तुमचे 8 ते 10 वर्ष कमाईचे बाकी असतील पुढचे. तर नसतील तर तुमच्या घरातल्यांना हे शिकवून त्यांना ऍटलिस्ट त्याचा फायदा करून देऊ शकता. मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवून देतो की इन्व्हेस्टर बनता येतं. 1,500 2,000 5,000 जर इन्व्हेस्ट करण्याची ताकद असेल तर आपण काही वर्षांमध्ये आपला पाहिजे तेवढा पैसा आणि पुढच्या पिढीला लागणारा पैसा कसा कमवायचा, तुम्ही प्रॅक्टिकली तुम्हाला इथे एक एक्झाम्पल मार्फत दाखवून देतो. ओके, सो नेक्स्ट आहे, श्रीमंत बनण्याचे मार्ग काय आहेत. श्रीमंत बनण्याचे मार्ग पक्के आहेत. तुम्हाला सांगतो, तुमच्या माहितीतले, बघण्यामधले, ऐकण्यामधले जेवढे लोक गरीब होते आणि श्रीमंत झाले, ते कसे श्रीमंत झाले, तर त्याचे पक्के मार्ग आहेत. ते तुम्हाला मार्ग आम्ही शिकू की ते काय आहेत. मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळात दाखवून देणार आहे. तुमच्या लक्षात येऊन जाईल की मी इन्व्हेस्टर बनून श्रीमंतीच्या मार्गावरती चालून कसं बनवू शकतो. 2 पक्के मार्ग आहेत, मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगणार आहे. सो हे आमच्याकडून मिळणार आहे काय, तर तुम्हाला आम्ही एज्युकेशन देऊ, लाईफ टाईम सपोर्ट देऊ, जेणेकरून तुम्ही हे सगळ्या गोष्टी वापरून पैसे कमवू शकाल. ट्रेडर, इन्व्हेस्टर आणि श्रीमंत बनण्याचे काय मार्ग आहेत ते देऊन तुम्हाला सपोर्ट करून देऊ. अशी करणारी ही एकमेव कंपनी आहे. ओके, तुम्हाला याच्यानंतर काय करावं लागणार, म्हणजे आमच्याकडून मिळालं, तुमच्याकडून काय लागणार आहे. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची जबरदस्त इच्छा. तुमची जबरदस्त इच्छा नसेल तर आम्ही तुम्हाला हेल्प करू शकत नाही. आम्ही काय, तुम्हाला देव सुद्धा हेल्प नाही करू शकत. पण तुमची इच्छा जर का असेल श्रीमंत बनण्याची, सक्सेसफुल बनण्याची, पैसे कमवण्याची, घरातल्यांची इच्छा पूर्ण करण्याची तुमची जबरदस्त इच्छा असेल तर तुम्हाला देव सुद्धा थांबवू शकत नाही. आहे का तुमची जबरदस्त इच्छा? आहे. येस, व्हेरी गुड, सगळेच येस म्हणायला लागले. जबरदस्त इच्छा असेल तरच थांबा, नाहीतर बाकीच्यांनी थांबू नये. इथं मला फालतूचे मेसेज करणारे पण काही लोक आहेत, मला 10 लाख रुपये द्या मी करून दाखवतो असे सांगणारे पण आहेत. तुम्ही निघून जाणे अशा लोकांनी सेमिनार इथला इथं सोडा आणि यू शुड गेट आउट. खरंच सांगतो, म्हणजे तुमच्या आयुष्यात बदल घडवायला आम्ही आलोय आणि तुम्ही जर आमच्यावरती उपकार करत असाल तर आमचा तुमचा उपकार नको आहे आम्हाला. सो माझी कमाई किती आहे काय आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतीलच आज ना उद्या, पण तुमची जबरदस्त इच्छा पाहिजे शिकण्याची आणि श्रीमंत बनून खरंच स्वप्न पूर्ण करण्याची. नाही तर उपयोग नाही. हा सेमिनार फ्री आहे म्हणून चला बसल्यापेक्षा घरी आपण सेमिनार करू, अशा लोकांसाठी ही हे सेमिनार नाही आहे, बरं का. सो तुम्हाला स्वतःला शिकवावं लागेल पैसे कमवण्याचे मार्ग. बऱ्याच लोकांना वाटतं की मी जेवढे पैसे कमवलेले आहेत ते मी कुठल्या तरी टीव्ही चॅनलला बघून किंवा न्यूजला बघून किंवा मित्राला विचारून किंवा एजंटला विचारून तिथे पैसे गुंतवतो आणि ते तिथून डबल होऊन येतील. दुसऱ्यांना विचारून तुमचे मेहनतीचे पैसे वाढतील ही अपेक्षा मुळात चुकीची आहे. तुम्हाला शिकावं लागेल, नाहीतर मी माझा आहे ना फुकटचा टेलिग्राम चॅनल चालू करून तुम्हाला सांगू शकतो हे बाय करा ते सेल करा, हे बाय करा ते सेल करा. असं आयुष्य नाही बदलत. तुम्हाला शिकावं लागणार आहे, त्याला पर्याय नाही. आणि काय शिकू, आम्ही कसं शिकू आणि काय ऑफर आहे ती बघितल्यानंतर तुम्ही प्रेमात पडाल, एवढी गॅरंटी. सो त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, इच्छा आहे शिकण्याची तर त्याच्यानंतर तुम्हाला पैशाला आणि लोकांना कामाला लावायला लागेल. म्हणजे नेमकं काय, सो तुम्ही, मी जसं सांगितलं की श्रीमंत बनण्याचे पक्के मार्ग आहेत, 2 मार्ग आहेत पक्के. हे 2 मार्ग आहेत, जेवढे तुम्ही ऐकण्यामधले बघण्यामधले जेवढे श्रीमंत लोक आहेत ते श्रीमंत का झालेत, कारण की त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांच्या कंपन्यांमध्ये खूप लोक त्यांच्यासाठी काम करतात, ते लोक काम करून पैसे कमवून त्यांना देतात आणि त्यांनी पैसे अशा ठिकाणी गुंतवलेत की ते पैसे अजून पैसे कमवून देतात. लोक काम करतात, पैसे काम करतात, हे 2 किंवा ह्याच्यातला 1 मार्ग असल्याशिवाय तुम्ही श्रीमंत बनू शकत नाही, गॅरंटी सांगतो मी तुम्हाला बनवू शकत. मग हा प्रश्न येतो की माझ्याकडे लोक नसताना, माझे ग्रुप किंवा कंपन्या नसताना किंवा माझ्याकडे लिमिटेड पैसा असताना मी कसं श्रीमंत होणार, ते मी तुम्हाला दाखवून देतो की लोकांना आणि पैशाला आहे त्या कंडिशनमध्ये कसं आपण दुसऱ्यांचा वापर करून मोठे होऊ शकतो. म्हणजे याच्यात चुकीचं काही नाही आहे का, म्हणजे ब्लॅकचं वगैरे काही मी सांगणार नाही, तुम्हाला दाखवतो मी ते काय आहे आणि कसे श्रीमंत श्रीमंत बनत जातात हे तुम्हाला दाखवणार आहे. आणि शेवटचं आहे फॉलो द रूल्स. तुम्हाला आम्ही सांगू ट्रेडर बनण्याचे
इन्व्हेस्टर आणि श्रीमंत बनण्याचे मार्ग काय, त्याचे नियम असतील, ते नियम तुम्हाला फॉलो करावे लागतील. जसं तुम्ही घरातून ऑफिसला जाणे किंवा घरातून बाजारात जाणे, त्याच्यासाठी गाडी चालवण्याचे नियम आहेत, चालत जाण्याचे नियम आहेत. तुम्ही ते नियम फॉलो केले की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचता. तसं सेम तुम्ही आत्ता जिथं कुठं आहात तिथून तुम्हाला पैसे कमवण्याच्या नेक्स्ट लेवलला जायचं आहे, तर तुम्हाला रूल फॉलो करावे लागतील. जे रूल फॉलो करत नाहीत ते आहेत ते पैसे घालून बसतील. शेअर मार्केटमध्ये आहेत ते पैसे घालवण्याचा मार्ग पण खूप चांगला आहे. तो असं तुम्ही सक्सेसफुल नक्की बनू शकता. आमच्याकडून जी सपोर्ट मिळणार आहे ते आणि तुमच्याकडून जी इच्छा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या तर, नाहीतर नाही. ओके, काहीच टेन्शन घेऊ नका श्रीपाद सर. काही लोक मला इथे बरेच प्रश्न टाकतात, थोड्या वेळ थांबा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी पर्सनली तुम्हाला तुमच्याशी बोलून देणार आहे. सो थोडा वेळ थांबा. तुम्हाला आत्ता मी जे काही रिक्वायरमेंट सांगितली तुमच्याकडून जी लागणार आहे, त्याच्यात तुमचं शिक्षण पाहिजे, तुमचं बेसिक नॉलेज पाहिजे शेअर मार्केटचं, तुमच्याकडे खूप सारा पैसा पाहिजे, काहीच गरज नाही. तुम्हाला इंग्लिश यायलाच पाहिजे असं काहीच गरजेचं नाही, फक्त जबरदस्त इच्छा पाहिजे. काही झालं तरी सोडणार नाही, पैसे कमवल्याशिवाय श्रीमंत झाल्याशिवाय. ही इच्छा असेल तर टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत तुमच्या बरोबर. ओके, इच्छा नसेल तर काहीच उपयोग नाही. सो आमची ऑफर काय असणार आहे, तर ऍक्च्युली आमचा कोर्स जो आहे तो 28,000 कोर्स आहे. ओके, या 28,000 कोर्स तुम्हाला फक्त जे लोक आत्ता सेमिनार अटेंड करतायत झूम वरती, फेसबुक वरती, जे लोक आत्ता सेमिनार अटेंड करतायत त्यांच्यासाठी एक स्पेशल ऑफर आजच्या पुरती, सेमिनार पुरती. ओके, तुम्ही सेमिनारच्या नंतर तुम्ही कधीही कोर्स घ्यायला गेलात तर 28,000 कोर्स आहे, नाही तर तुम्हाला स्पेशल ऑफर असणार आहे 8,000 मध्ये. हा कोर्स लाईफ टाइम एकदाच 8,000 रुपये भरायचे. आता हे मी तुम्हाला कोर्सची किंमत सांगून दिली 8,000 रुपये. आता या 8,000 मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे ते सांगून देतो. ओके, मग तुम्हाला हे आवडलं, परवडलं, कळालं तर तुम्ही कोर्सला येऊ शकता, नाहीतर सोडून द्या. ठीक आहे, जबरदस्ती नाही. सो आमच्याकडून तुम्हाला कोर्सची रेकॉर्डिंग दिली जाईल जी तुमच्याकडे कायमस्वरूपी राहते. त्या कोर्समध्ये तुम्हाला आम्ही शेअर मार्केट, बेसिक ऑफ शेअर मार्केट पासून कमोडिटी मार्केट काय आहे ते सगळ्या गोष्टी ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकू. प्रायमरी मार्केट काय आहे, सेकंडरी मार्केट काय आहे, त्याच्यातून पैसे कसे कमवायचे, प्रॅक्टिकल थेरॉटिकल ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तुम्हाला स्वतःला इम्प्लिमेंट करायला लावू आम्ही कोर्समध्येच. आम्ही सांगू की शेअर मार्केट काय असतं, मग शेअर मार्केट स्वतः कसं करायचं ते शिकू आणि तुम्हाला इम्प्लिमेंट करायला लावू. हे बेसिक पासून झिरो नॉलेज वाल्यांसाठी पण कामात येईल आणि ज्यांना नॉलेज आहे त्यांच्यासाठी तर खूपच मोठा वरदान असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही शिकवू की ट्रेड, तुम्हाला टेक्निकल अनालिसिस, ट्रेडिंगसाठी टेक्निकल अनालिसिस कसं करायचं, किंवा यु नो चार्ट रीडिंग कसे करायचे असतात, स्ट्रॅटेजी काय ठेवायला पाहिजे, एंट्री कधी करायची, एखादा स्टॉक कधी घ्यायला पाहिजे, कधी नाही घ्यायला पाहिजे, स्टॉप लॉस किती असायला पाहिजे, रिस्क किती असायला पाहिजे, टार्गेट किती असायला पाहिजे, किती कोणत्या टाइम मध्ये एंट्री करायला पाहिजे, करायला नाही पाहिजे कोणत्या टाइम मध्ये, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक पासून सगळ्या. आणि हे सगळं तुम्हाला आम्ही लहान मुलांसारखं हात धरून धरून शिकवतो. त्याच्यानंतर इक्विटी, फ्युचर्स, डेरिव्हेटिव्ह्ज, बेसिक ऑफ ऑप्शन्स, फंडामेंटल अनालिसिस, कसे आपण कंपन्या निवडायच्या, कधी एंट्री करायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकून त्याच्याबरोबर लॉंग टर्म, शॉर्ट टर्म कुठे इन्व्हेस्टमेंट करायचे, स्वतःचे पोर्टफोलिओ कसे बनवायचे असतात, पोर्टफोलिओ मध्ये काही स्टॉक्स असतील तर ते बरोबर आहेत का नाही कसे ठरवायचे, कधी त्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. शेवटी तुम्हाला आम्ही सायकोलॉजी शिकू जी सगळ्यात महत्वाची आहे. तुमची जर मनस्थिती, मानसशास्त्र तुमचं स्ट्रॉंग असेल, सायकोलॉजी जर का तुमची पक्की असेल तर तुम्ही सक्सेसफुल होण्यापासून कधीच थांबू नाही शकत. तर ती सायकोलॉजी कशी असायला पाहिजे, म्हणजे नेमकं मी बिझनेस करताना कशी सायकोलॉजी असायला पाहिजे, मी जगताना माझ्या रिलेशनमध्ये, माझ्या हेल्थमध्ये, माझ्या ट्रेडिंगमध्ये, माझ्या इन्कममध्ये, माझ्या सक्सेसमध्ये काय सायकोलॉजी असेल तर मी सक्सेसफुल बनू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही ह्या कोर्समधून देतो. ओके, सो हा कोर्स रेकॉर्डेड असणार आहे. सो त्याचे ॲडव्हान्टेजेस काय असतील, ओके ओके, हे मी तुम्हाला सांगतो. ॲडव्हान्टेजेस किती असतील म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या कोर्सचा ॲडव्हान्टेज तुम्ही कसा घ्यायला पाहिजे. ओके, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकू पण त्याच्यातून फायदे कसे होतील ते तुम्हाला सांगतो मी. पहिले, हा कोर्स रेकॉर्डिंग मध्ये असणार आहे ऑनलाईन, म्हणजे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही बघू शकता, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला रिपीट करायचं आहे रिपीट करू शकता, घरातल्यांना दाखवायचं आहे दाखवू शकता. हे ऑनलाईन लाईफ टाईम तुमच्याकडे असणार आहे, जो कधीच काढून घेतला जात नाही. म्हणजे तुम्ही आम्हाला 8,000 रुपये दिले, हा कोर्स तुमचा झाला, तुम्ही थेरोटिकल प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकता काहीच बॅकग्राऊंड नसताना. त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही हे लाईफ टाईम सपोर्टमध्ये काय काय देतो, सगळ्यात पहिले तर तुम्हाला आम्ही कोर्स झाला की लगेच मार्केट अनालिसिस सेशन, रोजचे मार्केट अनालिसिस सेशन, म्हणजे रोज कसे आपण स्टॉक शोधायचे,
कसे अनालिसिस करायचे, कसे बाईंग सेलिंग ठरवायचे, ह्याचे रोजचे लाईफ टाइम सेशन फ्री असतील. तुम्हाला ते लाईव्ह पण मिळतील आणि त्याची रेकॉर्डिंग पण मिळेल. जर तुम्ही अटेंड करू शकले नाही तर त्याची रेकॉर्डिंग पण मिळेल. त्याच्यानंतर लाईव्ह मार्केट सेशन, आठवड्यातून 2 लाईव्ह मार्केट सेशन होतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये ट्रेड करताना, लाईव्ह ट्रेड करताना तुम्हाला सपोर्ट केला जातो. की तुम्हाला कुठलं बाईंग सेलिंग करताना काही हेल्प लागली तर लगेच तुम्हाला कॉल येईल, तुम्हाला सांगितलं जाईल की डीमॅट मध्ये कसं ट्रेड केलं जातं, कसं बाईंग सेलिंग केली जाते, कसे टार्गेट आणि स्टॉप लॉस लावले जातात. ह्या सगळ्या गोष्टी, इक्विटी, फ्युचर्स, ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला आम्ही ह्या गोष्टी शिकवतो, जी कुठलीच कंपनी करत नाही. ओके, आणि हे सगळं मराठीमध्ये असेल ना, का टेन्शन नाही. त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात बेस्ट गुड न्यूज तुमच्यासाठी काय असेल, की हा कोर्स तुम्ही एकाच्या पैशामध्ये, फॉर एक्झाम्पल लेट्स कन्सिडर की संजय सरांनी हा कोर्स घेतला, ओके, संजय सर असतील किंवा योगेश सर असतील, तुम्ही हा कोर्स घेतला तर तुम्ही तुमच्या घरातल्यांना घेऊन बसू शकता तुमच्या एकाच्या फीज मध्ये. डबल फीज, 2 लोक आले, 5 लोक आले, 5 लोकांची फीज काहीच नाही. एकाच्या फीज मध्ये तुम्ही घरातले सगळे शिकू शकता, सगळे बघू शकतात, सगळे प्रश्नही विचारू शकतात, सगळ्यांना आम्ही सपोर्ट करू एकाच्या फीज मध्ये. हे कुणीच करत नाही बरं का. सो आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही कोर्स विकण्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहोत, तर आम्हाला महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये हे कोर्स पोहोचवायचं आहे, जेणेकरून तुमच्या घरातलं वातावरण बदलेल आणि तुम्ही पैसे कमवण्याच्या गोष्टी शिकून प्रॅक्टिकली पैसे कमवू शकाल. आणि समजा नाही झालं तुमच्याकडून, तर तुमच्याकडून नाही झालं तर तुमच्या वाईफला सांगा, किंवा हस्बंडला सांगा, किंवा मुलांना सांगा, किंवा मित्राला सांगा, भावाला, आई वडिलांना, कुणालाही घरातल्यांना सांगू शकता तुम्ही, की ते कोर्स करू शकतील. टेन्शन नाही आहे, तुम्हाला वेळ नाही आहे ते करतील, तुम्हाला जेवढा वेळ आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही करा, त्यांना जेवढा वेळ आहे ते करतील. तुमच्या घरातले दोघं तिघं चौघ जण मिळून जर का हे करू शकले तर विचार करा किती चांगल्या लेवलला पोहोचू शकता. तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवून देतो की तुम्ही स्वतः सांगाल की कुठल्या लेवलची इन्कम तुमचे सुरू होऊ शकतात. सो हे व्हिडिओज तुम्हाला कायमस्वरूपी मिळणार आहेत. सो तुमचे काही प्रश्न असतील तर आपण थोड्या वेळात प्रश्न उत्तरांमध्ये जाणार आहोत. सो आम्ही कोर्समध्ये तुम्हाला 5 पेक्षा जास्त इन्कम सोर्सेस शिकवतो. कोणते इन्कम सोर्सेस ते दाखवतो. सगळ्यात पहिले इन्व्हेस्टमेंट्स मधून पैसे कसे कमवले जातात. आता इन्व्हेस्टमेंट्स मधून पैसे कसे कमवले जातात हे जर बघायचं असेल तर त्याला सिंपल सिंपल उदाहरण देतो. बघा आता तुम्ही सपोज तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत, तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत तर तुम्ही कुणाकडे जाईल. तुम्हाला तुम्ही CA, कन्सल्टंट, एजंट, ब्रोकर, सेल्स मॅनेजर, किंवा एखादा हुशार माणूस ज्याला हे कळतं, किंवा तुमचं जिथं अकाउंट आहे, बँक अकाउंट असेल, तिथं तुम्ही जाऊन बसाल आणि म्हणाल की तुम्ही सांगा हे पैसे कुठे गुंतवू मी. असं जनरली असतं, कारण की आपल्याला माहित नाहीये नेमके आपले पैसे कुठे गुंतवायचे. आपण जनरली असं करतो, दुसऱ्यांना विचारतो, आपल्याला वाटतं की बँकचे लोक खूप हुशार आहेत, त्यांना कळेल हे. सो आपण असं करतो, तुम्ही मला सांगा की जर तुम्ही तुमचे 1 लाख रुपये घेऊन तुम्ही एका बँकवाल्याकडे किंवा कुठल्याही कंपनीवाल्याकडे जाऊन बसलात तर तो तुम्हाला काय सांगेल. पहिलं ऑप्शन, तो त्याच्या फायद्याचे प्रोडक्ट तुम्हाला विकेल, की दुसरं ऑप्शन तुमच्या फायद्याचे प्रोडक्ट आधी विकेल. आधी कोणते प्रोडक्ट विकेल, त्याच्या फायद्याचे की तुमच्या फायद्याचे, एक की दोन सांगू शकता मला. एक नंबर, बरोबर, त्याच्या फायद्याचे विकेल, तो त्याच्या फायद्याचे आधी विकेल. हा कॉमन सेन्स आहे. म्हणजे काय की त्या व्यक्तीची ती चूक नाही आहे, त्याला कंपनीनेच तसं शिकवलेलं असतं की बाबा तुझं आधी कमिशन बघ, कंपनीचं कमिशन बघ, कंपनीला फायदा व्हायला पाहिजे, तुझे टार्गेट कंप्लीट व्हायला पाहिजे, तुला ते गोव्याची, थायलंडची याची ट्रिप मिळायला पाहिजे, गाड्या मिळायला पाहिजे, त्या इन्सेंटिव्हसाठी काम कर, तुम लोकांच्या फायद्यासाठी नाही. जर लोकांच्या फायद्यासाठी ते काम करत असते निव्वळ, तर ते स्वतः श्रीमंत असते किंवा त्यांच्या इथे इन्व्हेस्ट करणारे लोक श्रीमंत असते. तुम्ही बघा कुठला सेल्स मॅनेजर, एजंट, ब्रोकर किंवा तिथं इन्व्हेस्ट करणारा माणूस कधीच त्या पैशांमधून श्रीमंत होत नाही. तुम्हाला कोणी भेटलेलं असं की बँकेत पैसे ठेवले आणि श्रीमंत होऊन गेला, बँकेत जॉब करतो आणि करोडपती आहे आणि लयच मोठा माणूस होऊन गेलेला आहे? नाही मिळत. तुम्हाला सांगतो, बँकेचे ऑलमोस्ट सगळ्या बँकेचे एम्प्लॉई माझे स्टुडंट आहेत, ऑलमोस्ट सगळ्या बँकेचे, प्रत्येक बँकेतून थोडे 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 असे लोक सेल्स मॅनेजर असतील, ब्रांच मॅनेजर असतील, AGM, GM पर्यंतचे लोक माझे स्टुडंट आहेत. कारण की ते म्हणतात जनतेला वाटतं आम्हाला सगळं येतं पण आम्हाला येत नाही, कारण की कंपनीने आपल्याला फक्त प्रोडक्ट विकायचं शिकवलेलं असतं. 25-30 वर्ष बँकेत काम करणारे तुम्ही बघा स्ट्रगलर असतात, त्यांच्यावरती कर्ज असतात. आता कर्जावरून तुम्हाला एक सांगतो, होम लोन आपल्या इथं खूप प्रसिद्ध आहे. तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली होम लोन घ्यावं लागतं, स्वतःचं घर असणं कंपल्सरी आजकाल आपल्या सोसायटीच्या नियमाप्रमाणे.
तुम्ही स्वतःचं घर घेता तेव्हा जेव्हा होम लोन करता त्या होम लोन मधून तुम्हाला माहित आहे की मी जर का 50 लाखाचं होम लोन केलं तर मला 1 करोडच्या वरती फेडावं लागेल. 25 लाखाचं लोन केलं तर मला 50-60 लाख रुपये भरणं गरजेचे आहेत हे तुम्हाला माहित आहे. तर त्या होम लोन मधून त्या कर्जातून कसं आपण लाखो रुपये वाचवू शकतो हे सुद्धा आम्ही तुम्हाला शिकू. त्याची एक्सेल शीट आहे, लोक त्याला विकतात, आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देऊ. ते सुद्धा तुम्हाला शिकायला मिळेल, जे सहज कुणीही कुठलाही बिनडोक माणूस ते वापरून लाखो रुपये वाचवू शकतो. ह्या गोष्टी तुम्हाला आम्ही देऊ. ओके, सो इन्कम मत म्हणजे पहिलं इन्कम काय होतं तर इन्व्हेस्टमेंट मधून. दुसरं आयपीओ मधून पैसे कसे कमवले जातात, आयपीओ काय आहे मी तुम्हाला 1-5-10 मिनिटांमध्ये सांगतो. तिथून कसे किती पैसे लागतात, किती आपल्याला इन्कम होऊ शकतो, किती रिस्क असते हे सगळं सांगतो मी तुम्हाला. ओके, तिसरं आहे शेअर मार्केटच्या ट्रेडिंग मधून आपण पैसे कसे कमवू शकतो, म्हणजे सकाळी 9:15 ते 3:30 मध्ये पैसे कसे कमवायचे. जर ती वेळ जमत नसेल तर बाबा संध्याकाळी कमोडिटी मार्केट मधून कसे पैसे कमवायचे ते शिकू. ते पण तुम्हाला सकाळ संध्याकाळ जमत नाही, आठवड्यातून अर्धा तास जर काढू शकलात तुम्ही, आठवड्यातून फक्त अर्धा तास जरी काढलात तरी तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये पैसे कसे कमवायचे कळतील. आणि गर्भश्रीमंत व्हायचं असेल तर लॉंग टर्म मधून कसे इन्व्हेस्टमेंट करून आपण पैसे कमवू शकतो मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणारच आहे. सो हे 6 इन्कम सोर्सेस आहेत, ह्याच्यातला एकही तुम्हाला जादूची छडी नाही आहे की ते तुम्ही आत्ता कोर्स घेतला शिकलात लगेच रातोरात श्रीमंत. रातोरात श्रीमंत होणारे कोणतेच स्कीम नाही, आणि तुम्हाला कोणी देत असेल तर त्याच्या मागे जाऊ नका. रातोरात श्रीमंती येत नाही, आली तरी टिकत नाही. सो आम्ही तुम्हाला ह्या ज्या गोष्टी शिकवतोय हे तुम्ही काहीच बॅकग्राऊंड नाही आहे, तुम्हाला असं वाटतं मी खूपच ढ आहे मला काही कळतच नाही, तर तुम्हाला मॅक्सिमम महिनाभर लागेल. जर इच्छा असेल तर महिन्याभरात तुम्ही चांगले इन्कम सुरू करू शकाल. 6 महिन्यामध्ये तुमचे रेग्युलर इन्कम चालू होऊ शकतात. 3 ते 5 वर्षांमध्ये तुम्हाला लागणारा पैसा, पुढच्या पिढीला लागणारा पैसा तुम्ही सेट करून टाकाल. एवढी ताकद आहे ह्या पूर्ण क्षेत्रामध्ये. पण ते कशावर डिपेंड करते तर तुमच्या इच्छेवरती डिपेंड करते, जादूची छडी कोणतीच नाही. म्हणजे इन शॉर्ट मी काय सांगतोय तुमच्या सिंपल सिंपल सांगायचं तर तुम्ही ह्या कोर्सला घेऊन श्रीमंत नाही होऊ शकत, ह्या कोर्सला वापरून तुम्ही नक्की श्रीमंत होऊ शकता, पैसे कमवू शकता. कोर्स वापरावं लागेल, नुसतं करून होणार नाही. ओके, आणि त्यासाठी आम्ही बसलेलोच आहोत तुम्हाला हेल्प करायला. सो आता तुम्हाला सांगतो की आपल्या इंडियामध्ये आता तुम्हाला इन्कमचे एक एक सोर्सेस कसे लोक करतात आणि ऍक्च्युअली कसे असतात त्याचं मी तुम्हाला फरक दाखवतो. इंडियामध्ये 70% लोक, इकॉनॉमिक टाइम्स मध्ये बातमी आली होती की जे लोक कमवणारे आहेत ओके त्याच्यातले 70% लोक हे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात. का बरं करतात बघा, का आपली सायकोलॉजी कशी तयार केली जाते ह्या मोठ्या कंपन्यांकडून. म्युच्युअल फंड सही है हे आपल्या डोक्यात बसून टाकलेलं आहे, कारण की रेडिओमध्ये, युट्यूब वरती, फेसबुक वरती, मॅगझिन मध्ये, पेपर मध्ये, सगळीकडे, टीव्ही कडे, होर्डिंग वर, सगळीकडे म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सहीचे जाहिरात चालू असते. आणि आपल्याला असं वाटतं म्युच्युअल फंड सही आहे, माझे जेवढे पैसे आधी जमतात तेवढे मी सगळे म्युच्युअल फंड मध्ये टाकायला पाहिजे. म्युच्युअल फंड सही है पण सगळ्यांसाठी आहे का, सगळे पैसे टाकण्याच्या लायकीचं आहे का ते थोडंसं समजून घेऊ आपण. आता म्युच्युअल फंड मध्ये काय होतं, तुम्ही जेव्हा तुमच्या मेहनतीचे पैसे टाकता काय करता तुम्ही इन्व्हेस्टर असतात. ओके, तुमच्या मेहनतीचे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करता कुठं तर एका म्युच्युअल फंड कंपनीमध्ये. ओके, म्युच्युअल फंड कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय, ह्याचा अर्थ काय होतो की म्युच्युअल फंड कंपनी आपल्यासारखे लाखो लोकांकडून दर महिन्याचे 5-5 हजार, 10-10 हजार असे गोळा करते, करोडो अब्जो रुपये गोळा करते आणि ती शेअर मार्केटमध्ये गुंतवते त्यांच्या नावाने. म्युच्युअल फंड कंपनी आपले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवते त्यांच्या नावाने आणि आपल्याला सगळे रूल फॉलो करावे लागतात. म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा आपण पैसे काढून घेऊ शकत नाही आपले स्वतःचे असून, त्यांना चार्जेस द्यावे लागतात, त्याचे बरेच लफडे आहेत. मग ते फॉर्म भरा, मग ते आम्ही डिस्क्लेमर देणार की तुम्हाला जमेल तेवढेच तुम्ही आम्हाला देणार, आम्ही जबरदस्तीने करणार, असे बरेच काम. पण तुम्हाला सांगतो म्युच्युअल फंड कंपनी शेअर मार्केटमधून दिवसाचे काही 1,000 करोड रुपये कमवतात. 1,000 करोड काही दिवसाचे, ओके, दिवसामध्ये 1,000 करोड कमवते. आणि तुम्हाला काय देतात रिटर्नच्या नावाखाली, तर तुम्हाला देतात युनिट्स. युनिट्स म्हणजे काय, तुम्हाला थोडे थोडेसे रिटर्न्स, किती, 2-4%, 5-6%, 10-12-15%च्या वरती मागच्या 3 वर्षांमध्ये चांगले रिटर्न मिळाले असतील, कारण की शेअर मार्केटने 300% रिटर्न दिलेले आहेत. तर हे तुम्हाला किती देतील माहिती आहे का, 25-30% रिटर्न देतील. विचार करा, म्हणजे 10%
टक्केच देतात, म्हणायला हरकत नाही. मार्केट ऍक्च्युअल मध्ये किती वाढतोय तर 300%, आणि हे देतात किती, तर 25%. हे प्रॉब्लेम आहेत. हे आपले मेहनतीचे पैसे आपण दुसऱ्यांना देतो आणि अपेक्षा करतो की हे वाढतील. आता ह्याच्या बरोबर आपल्याला शिकणं काय गरजेचं आहे की हेच पैसे माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत किंवा दर महिन्याला मी 5,000 10,000 कुठेही गुंतवायचा प्रयत्न करतोय, हेच पैसे मी जर का शिक्षण घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवायचं ठरवलं तर काय होऊ शकतं. तर तुम्ही स्वतः इन्व्हेस्टर आहात, तुम्ही जेवढे पैसे गुंतवाल शेअर मार्केटमध्ये, ज्या कोणत्याही कंपन्यांचे तुम्ही शेअर्स घ्याल, तर तुम्ही त्याचे ओनर बनून जाता, मालक. तेवढ्या शेअर्सचे तुम्ही मालक बनता. तुम्ही मालक आहात म्हणून बऱ्याच कंपन्या आपल्याला बोनस देते, डिव्हिडंड देते, राईट इश्यू देते, बायबॅक देते. हे काय आहेत? हे फायदे आहेत जे म्युच्युअल फंड कंपन्यांनी मिळतात आपल्याला मिळत नाही, हे आपल्याला इथे मिळतील. आणि लिक्विडिटी सगळ्यात महत्वाची, म्हणजे मी माझे पैसे कधीही काढून घेऊ शकतो, कधीही काढून घेऊ शकतो माझे पैसे. मला नियम फॉलो करायची गरज नाही यांचे, कारण की म्युच्युअल फंड मध्ये दुनियाभरचे नियम आहेत, 3 वर्षाचे लॉक इन पिरियड आहेत. इथं काहीच संबंध नाही. इथं आज मी पैसे टाकले, 2 दिवसांनी मला काढायचे काढून घेऊ शकतो. मी मला वाटतं दर महिन्याला 5,000 टाकावे, कधी वाटतं 10,000, कधी टाकावं, कधी वाटतं माझ्याकडे पैसे नाही मी नाही टाकणार, चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही. तसं म्युच्युअल फंड मध्ये नाही चालत. इथे हे फायदे त्याच्यामधले आहेत. आणि तुम्हाला बोनस, डिव्हिडंड, राईट इश्यू, बायबॅक हे सगळं मी कोर्समध्ये शिकवणार आहे. ह्याच्यातले काही गोष्टी मी तुम्हाला आत्ता दाखवून देतो थोड्या वेळातच. ओके, सो तुमच्या लक्षात येते, जाहिरात बघून तुमच्या मेहनतीचे पैसे गुंतवायला जाऊ नका, शिकून ठरवा. जाहिरात बघून तुम्ही कॅडबरी घेताय, तुम्ही साबण घेताय, शाहरुखला आंघोळ करताना बघून तुम्ही लक्स घेताय, आणि अमिताभला ऍड करताना बघून तुम्ही ती ऍक्सेस गाडी टू व्हीलर घेताय, हे मी समजू शकतो. धोनी येऊन सांगतो म्युच्युअल फंड सही आहे म्हणून तुम्ही म्युच्युअल फंड करताय, ठीक आहे, इथंपर्यंत थोडंफार ठीक आहे. पण सगळे पैसे त्याच्या मागे लावू नका. ऍड बघून थोडंसं डोकं लावायला लागेल, शिक्षण घ्यावं लागेल, आणि ते शिक्षणाने तुम्ही 3 ते 5 वर्षात तुम्ही अशा लेवलला पोहोचाल, तुमच्या खानदानामधले तुम्ही सगळ्यात श्रीमंत असण्याचे चान्सेस आहेत. हे पॉसिबल आहे, आम्ही स्वतः झालोय, आणि 1,000 लोकांना होताना आम्ही बघतोय की ते होत आहेत. करू शकतो, हे कुणीही करू शकतो. शिक्षण घ्यायची इच्छा पाहिजे. आता तुम्हाला आपल्या इथं काही लोकांनी असं केलेलं आहे की, म्हणजे मी त्याच्यातलं तुम्हाला उदाहरण दाखवतो की हे एज्युकेशन घेऊन त्याचा फरक कसा पडतो. बघा, अनिता मॅडम आहेत एक, हे ओके पुण्याचे आहेत. ह्यांनी एक स्क्रीनशॉट पाठवला, इथं बघा 105% तुम्हाला दिसतील. हे 105% त्यांचं प्रॉफिट आहे बरं का, म्हणजे हे 2,20,000 प्रॉफिट आहे. इथं बघा करंट व्हॅल्यू किती, 4,30,000 टाकले, आणि टोटल सॉरी करंट व्हॅल्यू म्हणजे आजची व्हॅल्यू 4,30,000 आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट 2,09,000. 2,09,000 वरती 4,30,000 झाले. आणि कसे झाले बघा, खाली वाचा बघा. माय पोर्टफोलिओ ऑफ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट फॉर ओनली 8 to 9 months आय ब्रोक माय 2 FDs विथ बँक अँड इन्व्हेस्टेड इन स्टॉक्स. एफडी मध्ये पैसे होते, दोन एफडी होते, ते मोडले आणि स्टॉक मार्केटमध्ये अभ्यास करून प्रॉपर इन्व्हेस्ट केले. 8 ते 9 महिन्यामध्ये 105% रिटर्न्स. मी तुम्हाला हे नॉर्मल दाखवतोय का, आपल्या इथं असे 200-300% वाल्यांचे पण आहेत, पण पटणार नाही म्हणून ते स्क्रीनशॉट दाखवत नाही. सो असे 105% 8 ते 9 महिन्यामध्ये कुठून मिळतात, कोण देतं आपल्याला? ही शिक्षणाची जादू. हे तुम्हाला पण सहज करता येईल बॅकग्राऊंड नसताना, काहीच माहिती नसताना. कसं होऊ शकतं हे मी तुम्हाला सगळं सांगतो, डोंट वरी. ओके, सो आता ह्याच्यामध्ये हे तुम्ही ऐकलंच असेल की श्रीमंत श्रीमंत होत जातात आणि गरीब गरीब राहतात, ऐकलेलं असेलच. आणि हे श्रीमंत श्रीमंत का बरं होतात, कारण की ते स्वतः काम करत नाहीत, ते लोकांना आणि पैशाला कामाला लावतात. आणि गरीब विचारांचा माणूस, मिडल क्लास गरीब विचारांचा माणूस मरेपर्यंत स्वतःच मेहनत घेत राहतो आणि त्याला वाटतं एक ना एक दिवस माझे स्वप्न पूर्ण होतील. तुम्ही मला सांगा, तुमचे मागच्या 8, 10, 20 वर्षांपासून तुम्ही जर जॉब करताय किंवा तुम्ही कमवायचा प्रयत्न करताय आणि त्या मार्गातून तुमचे स्वप्न पूर्ण होत नसतील, तर पुढच्या काही वर्षांमध्ये कसे काय होतील? सिम्पल आहे, तुम्हाला लोकांना पैशाला कामाला लावायला लागेल. म्हणजे काय, तुमच्याकडे लोक नसताना आणि कमी पैसे असताना कसं करू शकता तुम्ही, ते तुम्हाला दाखवून देते. जे श्रीमंत लोक करतात, कारण की त्यांचे विचार तसे असतात. ओके, सो आता मी तुम्हाला दाखवतो की शेअर मार्केटचे बरेच अशा कंपन्या आहेत जे आपल्या फायदा करून देतात, तर त्या कंपन्या कशा निवडायच्या, कशा ठरवायच्या हे आपण शिकवतो. त्याच्यातले एक छोटासा एक्झाम्पल, जे नॉर्मल ऍव्हरेज रिटर्न देणारी कंपनी, ऍव्हरेज रिटर्न देणारी, खूप तोडफोड रिटर्न देणारी नाही, ऍव्हरेज कंपनी, त्या कंपनीचं तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. आणि तुम्हाला स्वतःला मी काही प्रश्न विचारेन, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं मी पण होऊ शकतो श्रीमंत. इन्फोसिस नावाची कंपनी, ह्या कंपनीमध्ये एका व्यक्तीने
साली 1993 ला 100 शेअर खरेदी केले 10,000 रुपये देऊन. एकदा 10,000 रुपये दिले आणि 100 शेअर खरेदी केले. 93-94 मध्ये 100 शेअर खरेदी करणे किंवा 10,000 रुपये इन्व्हेस्ट करणे खूप मोठी गोष्ट नव्हती, आज तर अजिबातच नाहीये. आता ह्या कंपनीमध्ये ह्यांनी 10,000चे शेअर्स खरेदी केले म्हणजे नेमकं काय, तर इन्फोसिसच्या मालकापासून शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत प्रत्येक जण जीव तोडून काम करतं, ओके, आणि त्या कंपनीला प्रॉफिट आणून देतं. आता ह्या व्यक्तीने काय केलं, त्याचे पैसे कामाला लावले. लोक कामं करतायत ना का इन्फोसिस कंपनीमध्ये, मालकापासून शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत प्रत्येक जण काम करतोय आणि तो प्रॉफिट आणतोय. तो प्रॉफिट आला की तो कुणाला दिला जातो, तर इन्व्हेस्टर्सना. इन्व्हेस्टर म्हणजे ज्यांचे शेअर्स आहेत त्या कंपनीमध्ये, त्या शेअर होल्डरना, ते ऍक्च्युअल मालक असतात, त्यांना प्रॉफिट दिला जातो. तर तो प्रॉफिट देण्याचा एक मार्ग असा आहे, बोनस. आता बघा, 94 साली ह्या कंपनीनी बोनस दिला, एकावर एक फ्री. म्हणजे काय, तुमच्याकडे एक शेअर आहे, एक शेअर फ्री. आता ह्या व्यक्तीकडे 100 होते, 100 फ्री मिळाले. बघा, 100 चे 200 झाले काहीच काम न करता. लोक काम करतात, पैसे काम करतात. 97 मध्ये परत बोनस दिला, 200 चे 400 झाले. लोक काम करतात, पैसे काम करतात, फ्री मध्ये बोनस शेअर्स मिळतात, 400 शेअर झाले. 99 मध्ये परत बोनस दिला एकावर एक, 400 चे 800 शेअर झाले. 2000 साली स्प्लिट झाला. स्प्लिट म्हणजे तुकडे होणे. ते काय असतं सविस्तर मी तुम्हाला कोर्समध्ये शिकवेन. 800 चे 1600 झाले. 2004 मध्ये एकावरती 3 शेअर फ्री दिले. बघा, 1600 चे 6400 झाले. 2006, 14, 15, 16, 18 ला एक 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 बोनस देत गेले. ज्या व्यक्तीने 93 वर्षी 10,000 रुपये देऊन 100 शेअर फक्त घेतले होते, त्याचे 2,04,800 शेअर झाले 2018 पर्यंत, ज्याची किंमत 15 करोड रुपये झाली काहीच न करता. मग हे स्टॉक्स त्याला तर काय, त्याचं नशीब चांगलं असेल, मटका लागला असेल, असं काहीच नाही. नशीब नाही आणि मटकाही नाही, काहीच नाही. स्वतः अभ्यास करून ठरवू शकतो. आजची किंमत त्याची आहे जवळजवळ 34,67,00,000 रुपये आजच्या तारखेला, आजच्या दिवशी 34 करोड रुपये. एक दा 10,000 रुपये गुंतवलेले काहीच काम न करता कंपनीने त्याला एवढे बोनसेस देऊन इथंपर्यंत आणले. आता ह्या व्यक्तीला जवळजवळ 35 करोड रुपये होऊन सुद्धा तो हे शेअर्स विकत नाहीये. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या मला चॅटबॉक्समध्ये. तुम्हाला असे स्टॉक्स मी शोधायला शिकवले आणि किती एंट्री करायची, कधी एंट्री करायची, किती रुपये गुंतवायचे हे सगळं शिकवलं, तर तुम्ही मला सांगू शकता की दर महिन्याला तुम्ही अशा स्टॉक्स मध्ये किती रुपये गुंतवू शकता? 500, 1,000, 2,000, 5,000, 10,000 किती गुंतवू शकता? ओके, अव्याज सर म्हणतात 1,000, निखिल सर म्हणतायत हो, ओके 5,000, श्रीकांत सर 3,000, ओके 10,000 आहेत श्रीकांत सरचे, ओके 1,000, 2,000, 5,000, 5,000, 7,000, 50,000 म्हणतायत यश सर, ओके ग्रेट. राधिका मॅडम म्हणतात 10,000, राकेश सर म्हणतात 1,000 रुपये, 20,000 रुपये अर्जुन सर म्हणतायत, व्हेरी गुड, ओके बरेच उत्तर आले. सो 10,000, 5,000, 20,000, 2,000, 3,000, 15,000, 11,000, 5,000, ओके ऍव्हरेज जर तुम्ही बघितलं तर 5 ते 10,000 मध्ये ऍव्हरेज सगळ्यात जास्त उत्तर आहेत. सो विचार करा, तुम्ही दर महिन्याला 5 ते 10,000 रुपये, तुम्हाला 5,000 जमतायत, 2,000 जमतायत, जसे जमतात तसे, तुम्ही 5,000 रुपये, 10,000 रुपये पुढचे समजा तुम्ही 8 ते 10 वर्ष तुमचे कमाईचे बाकी आहेत आणि तुम्ही असे स्टॉक्स अशा कंपन्यांमध्ये तुम्ही गुंतवत गेले दर महिन्याला. विचार करा, ह्या व्यक्तीने एकदा 10,000 गुंतवून 35 करोड होत आले एकदा. तुम्ही जर असे दर महिन्याला गुंतवायला लागले आणि अशा कंपन्या शोधून, तुम्हाला सांगतो लहान मुलांचा खेळ एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. तुम्ही डायरेक्ट हे ज्या दिवशी शिकाल ना कोर्स मधून, तुम्ही म्हणाल एवढं सोपं आहे, अरे मी आतापर्यंत करोडपती झालो असतो. डोंट वरी, ह्याच्यानंतर होऊ शकतात, चान्सेस मॅक्सिमम आहेत. कारण की इंडियामध्ये ह्याच्यापेक्षा तुफान कंपन्या आहेत, एक से एक कंपन्या आहेत. आता ह्या व्यक्तीला 35 करोड होऊन सुद्धा, हा 35 करोडचे शेअर जेव्हा विकेल तेव्हा त्याला 35 करोड मिळतील ना, पण हा विकत नाहीये. का माहितीये? कारण की ह्या कंपनींनी त्याला अजून एक फायदा करून दिलाय डिव्हिडंडच्या मार्फत. मागच्या 22 वर्षांमध्ये ह्या व्यक्तीला ह्या कंपनीनी 4 करोड रुपये कॅश दिलेली आहे. कॅश कंपनीच्या मालकापासून शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत लोक काम करतायत, त्याच्यातून पैसे आले, प्रॉफिट झाला. तो प्रॉफिट कुणाला दिला जातो? तर शेअर होल्डरना. तुमचे जेवढे शेअर्स आहेत त्या शेअरच्या प्रमाणात तुम्हाला तेवढे पैसे मिळतात. ह्या व्यक्तीला मागच्या वर्षी 2 वेळा डिव्हिडंड मिळालाय, 35,84,000 आणि 36,86,000, असे 72,70,000 रुपये ह्यांना मिळालेले आहेत एका वर्षात. ही कंपनी दरवर्षी 2 वेळा डिव्हिडंड देते, दरवर्षी 2 वेळा डिव्हिडंड देते ही कंपनी. एकदा 17.5 रुपये दिले, एकदा 18 रुपये दिले. म्हणजे तुमचे जर सपोज एक शेअर आहे या कंपनीत,
तर तुम्हाला वर्षातून 2 वेळा 17-18 रुपये अकाउंटमध्ये तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा होतात, बरं का? आता तुम्ही मला सांगा, हे शिकल्यानंतर, हे बघितल्यानंतर, सपोज तुमच्या घरातल्या तुम्ही एकत्र मिळून बसलेला आहात, ओके, तुम्ही हस्बंड वाईफ आई वडील मुलं सगळे बसलेले आहेत, आणि तुमच्या घरातले जे न कमवणारे व्यक्ती आहेत, नीट ऐका बरं का, न कमवणाऱ्या व्यक्तींनी हे शिक्षण घेतलं तर ते दर महिन्याला किती रुपये गुंतवू शकतात? 500 हजार जमतील त्यांना? न कमवणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दर महिन्याला 1000 रुपये जमतील? नक्कीच जमतील. लक्षात येते तुमच्या की तुम्ही एकाच्या फीज मध्ये घरातले सगळे शिकून अशी गुंतवणूक केली तर काय होऊ शकतं? कारण की महिन्याचे 500 हजार 2 हजार 5 हजार गुंतवणूक कुणालाही शक्य होऊ शकतं जवळजवळ 99% लोकांना प्रॉब्लेम नसेल. आणि हे तुम्ही तुमच्या कमाईचे जर 5 10 5 वर्ष जरी बाकी असतील तर खूप आहे, 5 10 15 20 वर्ष जर तुमचे कमाईचे बाकी असतील तर तुम्हाला कुणीच थांबवू नाही शकत करोडपती होण्यापासून. आणि ह्या कंपन्या जर एखादी कंपनीच्या बुडाली तर, लॉस गेली तर, ते आम्ही तुम्हाला टेक्निकल मध्ये शिकवून देऊ की कसं ओळखायचं असतं, एखादी कंपनी लॉस मध्ये जायच्या आधी कसं ओळखायचं, मी तुम्हाला आता थोड्या वेळात दाखवणार आहे. ओके, येस. सो आय होप तुम्हाला हे आवडतंय आणि असे इन्कम तुमची पण असावी अशी इच्छा असेल. सो आता आपण आयपीओ काय आहे आणि त्याची इन्कम बद्दल मी सांगणार आहे तुम्हाला. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी कोर्स मध्ये शिकवतो आपण 8 हजार मध्ये फक्त. सो आयपीओ काय आहे? आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. म्हणजे काय? एखादी कंपनी जर शेअर मार्केटमध्ये त्यांचे शेअर्स विकायला घेऊन येते तर ती एक ऑफर देते, पब्लिकला ऑफर देते की सुरुवातीला आमचे शेअर्स तुम्ही ह्या किमतीचे घ्या, मग जेव्हा ती कंपनी लिस्ट होईल, शेअर मार्केटमध्ये येईल, तेव्हा तुम्ही ते शेअर्स विकून चांगला फायदा करून घेऊ शकता. मग सगळ्या कंपन्यांचं असं होतं का? नाही, तर काही ठराविक कंपन्यांचं होतं. त्याचं आपण शिक्षण घेऊन ठरवू शकतो कसं, आता मी तुम्हाला दाखवून देतो. ओके, आयपीओ कसे लागतात, काय होतात, कसे असतात, सगळं शिकवतो आपण, टेन्शन घेऊ नका त्याचं. ओके, आता हे बघा, मी तुम्हाला काही दाखवतो, नीट थोडंसं ऐका, 2 मिनिटात तुम्हाला लक्षात येईल मी काय शिकवतो. बघा, इथं 60%, 93, 100, 35, 90, 80, 62, 75, 75, 32, 20, 65, 82, 87, 169%, 80%, 10%, 66, 42, -5%. ओके, -5% स्पेशल मी मार्क करून ठेवतो, काय सांगतो मी तुम्हाला, 95%, 48, 28%, 15%, 34%, 21%. हे टक्के कसले आहेत? एका दिवसाचा प्रॉफिट, एका दिवसामध्ये प्रॉफिट आलेलं, एका दिवसात आलेला प्रॉफिट, एवढे टक्के. कंपन्या तुम्हाला सांगतो, वर्षभरात कमीत कमी 50 ते 60 कंपन्या आयपीओ घेऊन येतात इंडियामध्ये. ओके, 50 ते 60 कंपन्या, त्याच्यातली आपल्याला फक्त 4 ते 5 कंपन्यांची जरी आयपीओ मिळाले, ते कसे मिळतात ते मी शिकवतो, ते जरी मिळाले तरी जोरदार पैसे कमवू शकतो. ओके, आता हे आयपीओ का बरं असतो आणि किती पैसे लागतात आणि रिस्क किती आहे, त्या गोष्टी सांगतो. आयपीओ का असतो? हा इनिशियल पब्लिक ऑफर आहे, सरकारने बनवलेली तरतूद सर्वसामान्य लोकांसाठी, कारण की सर्वसामान्य लोकांना चांगले रिटर्न वाले प्रोडक्ट नाही आहेत. मग तुम्ही FD, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स ह्याच्यामध्ये जेव्हा गुंतवता, PPF किंवा PF ह्याच्यामध्ये, तेव्हा तुम्हाला 6-7% ऍव्हरेज रिटर्न मिळतात, जास्त रिटर्न मिळत नाही, वर्षभराला 6-7%. ह्याच्यात बघा एका दिवसात किती रिटर्न्स आहेत, म्हणजे दर दिवशी एवढे रिटर्न्स असतात, हे एका दिवसामध्ये एवढे रिटर्न्स कमवून काढून घ्यायचे असतात पैसे, ते आम्ही शिकवू तुम्हाला. सो हे का केलंय? कारण की सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा चान्स असायला पाहिजे की तो मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून स्वतः मालक बनेल, त्याला चांगले प्रॉफिट होतील, त्याला डिव्हिडंड बोनस अशा सगळ्या गोष्टीतून तो पण श्रीमंत होण्याचा मार्ग त्याला मिळू शकतो. पण हे सरकारने तरतूद बनवून सुद्धा कुणाला शिकवलं नाही, हे शाळेत शिकवायला पाहिजे होतं ऍक्च्युली. हे मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, आणि ते ह्याच्यावर हे पण शिकवणार की आयपीओ लागण्यासाठी काय करायचं असतं. सो आता ह्याच्यामध्ये किती लागतात पैसे? तर 14 ते 15 हजार रुपये लागतात एका आयपीओला अप्लाय करण्यासाठी, 14 ते 15 हजार रुपये लागतात. त्याच्यात प्रॉफिट झाला तर हे परसेंटेज तुमच्या समोर आहेत, लॉस जर झाला तर किती होऊ शकतो? हायएस्ट लॉस 5% आहे, एका दिवसात लॉस झाला तर 5%, आणि तो आपण त्याच्यापेक्षा जास्त न होण्यासाठी काय करायला पाहिजे ते शिकवतो आपण. आता तुम्ही मला सांगा की 15 हजार रुपये लावून, 15 हजार रुपये लावून एवढे कमवण्याचे चान्सेस आहेत, एवढ्या मागचे हे 6 महिन्याचेच दाखवतोय तुम्हाला मी फक्त, हे जे आयपीओ दाखवतोय हे मागच्या जून जुलै पासून ते डिसेंबर पर्यंतचेच आहेत, म्हणजे 6 महिन्यात एवढे मध्ये एकच लॉस आलेला आहे, म्हणजे हे 6 वर्षात तिसरा आयपीओ आहे जो लॉस मध्ये गेलाय, जेने रिकव्हरी नंतर दिली आहे. सो
14 ते 15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 500 ते 700 रुपयेचं लॉस घेऊ शकता का? एवढी रिस्क घेऊ शकता का? ती तयारी असेल तर आयपीओ मध्ये तुम्ही उतरून काम करायला हरकत नाही. काय वाटतं? जमेल? 15 हजार रुपये देऊन 500 700 रुपयेचा लॉस जास्ती असेल, एवढंच घ्यायचंय. प्रॉफिट झालं तर हे टक्के आहेत, कमीत कमी 10% दिसतात, है ना. हे असून सुद्धा मॅक्सिमम लोकांना माहित नाही आहे का? कारण की शिक्षण नाही, हा प्रॉब्लेम आहे. आता तुम्हाला मी खूप महत्वाची गोष्ट शिकवायला जाणार आहे, तर आत्तापर्यंत जेवढं लक्ष टाकलेलं होतं आता थोडं जास्त टाका, कारण की मी तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकवणार आहे आणि काहीच बॅकग्राऊंड नसताना तुम्हाला टेक्निकल कळेल याची शाश्वती. ओके, तो इंडियामध्ये हजारो कंपन्या आहेत, 6-7 हजार कंपन्या शेअर मार्केटमध्ये आहेत. त्याच्यातले टॉप 50 कंपन्यांचा जरी आपला अभ्यास झाला तरी गंगा पावली असं म्हणायला हरकत नाही, कारण की हे 50 कंपन्या इंडिया चालवण्याची ताकद ठेवणारी ही 50 कंपन्या आहेत. आणि ह्याच्या वरती तुमचा जम बसला तर बाकीच्या सगळ्या कंपन्यांचं टेन्शनच नाही. सो ह्या 50 कंपन्यांचं मी तुम्हाला चार्ट दाखवणार आहे. ओके, आणि ते चार्ट दाखवायच्या आधी मी तुम्हाला शिकवणार आहे की तो चार्ट वाचायचा कसा असतो. एकदम सिंपल आहे, 2 मिनिटाच्या आत शिकवतो. झिरो बॅकग्राऊंड वाले सुद्धा तुम्ही ओळखून जाल की कसं चार्ट रीड करायचं असतं. ओके, ठीक आहे. हे 50 कंपन्या खूप अवघड नाही आहे, हे तुम्हाला आम्ही जेव्हा कोर्स शिकवू ना तेव्हा तुम्हाला 2 बटणे एका मोबाईल मध्ये दाबले की तुम्हाला सगळे 50 कंपन्या समोर दिसतील आणि कोणते शेअर्स कसे चालतात सगळं बघता येतं. एकदम सिंपल आहे, सो त्याचं टेन्शन घेऊ नका. सो हे चार्ट रीडिंग बघायचं आपल्याला, म्हणजे टेक्निकल अनालिसिसचा एक छोटासा भाग तुम्हाला शिकवतो. बघा, तुम्हाला हे जर कळालं तर समजून जा की कोर्स कळून जाईल. ओके, सो सपोज तुम्हाला एखाद्या शेअर्सला खरेदी करायचंय, एखाद्या शेअरला तुम्हाला खरेदी करायचंय, एखाद्या स्टॉकला तुम्हाला बाय करायचं असेल तर काय करायला लागतं, काय बघावं लागतं? तर त्या चार्टमध्ये बघावं लागेल की तुम्हाला मागच्या काही दिवसांमध्ये तो प्राइस पडलेली दिसते का. मी तुम्हाला एखादा स्टॉक दाखवून देतो तसा. ओके, तो प्राइस खाली पडलेली आहे का? मागच्या काही दिवसांमध्ये त्याची प्राइस खाली आली का हे बघायचं. आणि एकदम एंडला लाल आणि हिरवी कॅन्डल पाहिजे. प्राइसेस काही पडलेले आहेत मागच्या दिवसांमधून आणि लाल आणि हिरवी शेवटी कॅन्डल पाहिजे. अशी कॅन्डल दिसली तर आपण खरेदी करू शकतो. एक नमुना सांगतोय मी. ओके, प्राइसेस खाली आले, लाल आणि हिरवी कॅन्डल. आता कॅन्डल कळत नसेल तर ठोकळे म्हणा, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, प्राइसेस खाली आले, लाल आणि हिरवी कॅन्डल आली की आपण तिथं बाय करू शकतो. इथून प्राइसेस वरती गेले, कधी विकायचं आपण, प्राइसेस वरती गेले आणि एंडला वरती हिरवी आणि लाल कॅन्डल आली की इथं विकायचं. विकायचं कधी? जेव्हा प्राइसेस वरती गेले मागच्या काही दिवसांमध्ये, हिरवी आणि लाल कॅन्डल टॉपला दिसली की विकायचं. ओके, सो सिंपल तुम्हाला एक्झाम्पल देतो ह्याच्यामध्ये, आकडे काही सांगतो. समजा इथं 300 रुपयाला हा स्टॉक आहे. ओके, आणि तो आता खाली आलाय, लेट्स कन्सिडर तो आता आलाय 220 रुपयाला आलाय, मागच्या काही दिवसांमध्ये एवढा पडलाय. ओके, आणि इथं ही रेड कलरची कॅन्डल आणि ग्रीन आली की इथं आपण बाय करू शकतो ह्या प्राइसला, अंदाजे ह्या प्राइसला. ओके, मग इथून प्राइसेस वरती गेले, लेट्स कन्सिडर ही 220 रुपयावरून 300 रुपयाला गेली प्राइस. म्हणजे मी हे सांगत नाही की 220 वरून 300 व्हायला पाहिजे, मी अंदाज देतो. इथून वरती गेली, ह्या लेवलला प्राइस आली की इथं आपण हे सेल करून द्यायचं. म्हणजे एवढा प्रॉफिट मिळतो. ओके, एवढा प्रॉफिट मिळतो, एवढा प्रॉफिट मिळतो सहज आपण हे ठरवू शकतो. तुम्हाला आता हे लक्षात ठेवा फक्त, प्राइसेस खाली लाल आणि हिरवी कॅन्डल, प्राइसेस वरती हिरवी आणि लाल कॅन्डल, बाईंग सेलिंगचे सिग्नल. ओके, सो तुम्हाला आता चार्ट वरती घेऊन जाऊन ते दाखवून देतो. म्हणजे तुम्हाला आत्ता शेअर मार्केट कसं चालू आहे, निफ्टी फिफ्टी काय म्हणतं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळून जातील. ठीक आहे, सो हा आहे निफ्टी फिफ्टीचा चार्ट. ठीक आहे, हा आहे निफ्टी फिफ्टीचा चार्ट. हा जवळजवळ मागच्या 3-1 वर्षांचा चार्ट आहे बरं का. म्हणजे मागच्या 3 वर्षांमध्ये काय काय झाले ह्याचा अंदाज आपण इथं घेणार आहोत. आणि किती सिंपल आहे दाखवतो तुम्हाला. बघा, आत्ता आपण जे शिकलो त्याच्या हिशोबाने प्राइसेस वर गेले, एंडला हिरवी आणि लाल सेल. ओके, एक मिनिट, सेल. प्राइसेस खाली आले, लाल आणि हिरवी कॅन्डल बाय. परत वरती गेले, हिरवी आणि लाल सेल. परत खाली, लाल आणि हिरवी बाय. परत वरती, हिरवी आणि लाल सेल. परत खाली, लाल आणि हिरवी बाय. सेम होतंय बघा, प्रत्येक वेळेला हिरवी आणि लाल सेल. परत खाली इथं लाल आणि हिरवी बाय. प्रत्येक वेळेला तसंच होतंय. कितीही वर्षांचा डेटा घ्या, तुम्हाला सिमिलर सेम गोष्टी दिसतील. आणि हे असे का घडतात ते पण मी तुम्हाला सांगून देतो. थोडंसं लक्ष देऊन बघा इथं.
ओके प्रत्येकाला बघा, प्राइसेस खाली आले, रेड अँड ग्रीन बाय, इथं वरती गेले, ग्रीन अँड रेड सेल, प्रत्येकाला तसंच इथं बाय, परत आता वरती गेले. ओके सो हे प्रत्येकाला असं कसं काय घडतं की वरती गेलं की असं आणि खाली गेलं की असं होतं, हे कसं काय घडतं? तर तुम्हाला सांगतो, लोक काय करतात, न्यूज बघून बाईंग सेलिंग करतात. न्यूज मध्ये काही एखादी गोष्ट आली की बाईंग सेलिंग त्याच्यावरती दणादण करायला लागतात, जाहीर एखादी न्यूज बघून घाबरून जातात. आता तुम्हाला मला प्रश्न विचारायचा, सिंपल सिंपल तुम्ही उत्तर द्या बरं का. करोना, ओके, करोना असेल किंवा युक्रेन वरती बॉम्ब पडलेला असेल किंवा HDFC बँकची न्यूज असेल किंवा एखाद्या अडाणी ग्रुपची न्यूज असेल, कुठल्याही बँकची न्यूज असेल, ही न्यूज जेव्हा येते की बॉम्ब पडलाय, करोना येणार आहे किंवा त्यांचे रिपोर्ट खराब आहेत, अशी कुठलीही न्यूज येते, ही न्यूज टीव्ही वरती यायच्या आधी आतल्या लोकांना माहीत असेल का की करोना आपल्याला पसरवायचा आहे? जसं चायनाच्या लोकांनी करोना पसरवला, त्यांना माहीत असेल. बॉम्ब टाकायच्या आधी रशियाला माहित होतं का आम्ही बॉम्ब टाकणार आहे काही दिवस आधी? किंवा रिपोर्ट कुठले चुकीचे बाहेर येणार असतील तर त्यांना आतल्या लोकांना माहीत असेल का? येस नो, आतल्या लोकांना माहीत असेल, ज्यांची कंपनी आहे आतल्या लोकांना, म्हणजे कुणाला, जे हे व्हायरस पसरवणारे आहेत किंवा जे रिपोर्ट काढणारे आहेत किंवा जे न्यूज टीव्ही मध्ये देणार आहेत, त्यांना आतल्या लोकांना माहित नसेल काय वाटतं? माहित नसेल, असेल ना? मला 4-5 लोकांनी नो म्हणून सांगितलं. ऑफकोर्स आतल्या लोकांना माहित असेल, ऑफकोर्स माहित असेल. तुमच्या घरामध्ये एखादी गोष्ट झाली तर त्या गल्लीत कधी कळते? त्या गल्लीत कळायच्या आधी तुम्हाला माहित असते का? नाही असते ना. तसंच ह्या कंपन्यांच्या बाबतीत आहे की कंपन्यांची न्यूज टीव्ही वरती यायच्या आधी कंपन्यांना माहित असते. जसं की एक्झाम्पल देतो, युक्रेन वरती बॉम्ब टाकला रशियाने, तुम्हाला काय वाटतं? पुटिन उठला सकाळी आणि म्हटला अरे हे मला आता कंटाळा आलाय, लगेच बटन दाबला आणि बॉम्ब टाकला, की त्यांनी प्लॅन केला असेल 8 दिवस आधी, 15 दिवस आधी, महिनाभर आधी प्लॅन केला असेल ना की मग ह्या दिवशी जर ह्यांनी ऐकलं नाही तर आम्ही बॉम्ब टाकू? प्लॅनच असेल ना. आता करोना जेव्हा जगभर पसरवला चायनाने, तेव्हा प्लॅन करूनच काढला असेल ना. निसर्गाने दिलेला नाही आहे तो लॅब मध्ये बनवलेला करोना आहे, तर तो पसरायचे माहितच असेल ना. अशा सगळ्या गोष्टी माहीत असतात आतल्या लोकांना. तर त्याचं उदाहरण तुम्हाला दाखवतो की न्यूज मध्ये जेव्हा येतात तेव्हा लोक वेड्यासारखे बाईंग सेलिंग करतात. सो सपोज मी आता तुम्हाला करोनाच्या दिवसाचाच चार्ट दाखवतो, 1 मिनिट थांबा, म्हणजे तुम्हाला कळून जाईल हे बघा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल करोनामध्ये कसं घडलं. ओके आता इथं तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल की हा हे बघा, चार्ट वरती गेला, टॉपला हिरवी आणि लाल कॅन्डल, इथं सेलिंग आलं. ओके इथं सेलिंग आलं, तारीख बघा त्याची काय आहे, हिची 20 जानेवारी 2020. 20 जानेवारी 2020 ला इथं चार्टला सेलिंग आलेलं आहे. का? कारण की आतल्या लोकांना माहित होतं आता करोना जगभरात पसरू नये, तर त्यांनी त्यांचे स्टॉक विकायला सुरुवात केली, तिथं सिग्नल तयार झाला. 20 जानेवारी 2020, जेव्हा 20 जानेवारीला 2020 ला कुठंच माहित नव्हतं की करोना येणार आहे, आणि करोना काय आहे, क्वारंटाईन काय असतं, लॉकडाऊन काय असतं, हे शब्द पण माहित नव्हते आपल्याला 20 जानेवारी 2020 ला. ओके सिग्नल आलाय सेलिंगचा. बघा तिथून तो मार्केट किती जोरदार पडला, 12,500 वरून तो 7,500 रुपयाला आला. 12,500 वरून 7,500 रुपयाला आला, एवढा पडला. हे सिग्नल जानेवारीमध्ये आलं होतं. आता इथून मार्केट वरती जेव्हा जायला लागलं, तो आता वरती जायला लागलं, तिकडे तारीख दाखवतो मी तुम्हाला हे बघा. इथे ही तारीख वरती जायला लागला, सिग्नल बघा इथं आलाय, तारीख बघा 23 मार्च 2020. 23 मार्च 2020 तुम्हाला जर आठवत असेल तर 22 मार्चला आपल्या इथं लॉकडाऊन लागलं होतं, आठवतंय? 22 मार्चला जर लॉकडाऊन लागलंय आणि सगळे मार्केट बंद आहेत, ऑफिस बंद आहेत, धंदे सगळ्यांचे बंद आहेत, ऑफिस बिझनेसेस सगळ्यांचे बंद आहेत, इथून मार्केट वाढण्याचं कारण काय? आतल्या लोकांना माहित होतं आता हे सगळ्यात खाली आलेलं आहे, आता याच्यानंतर लोक घाबरतील, चला आता आपण इन्व्हेस्ट करू. इथून वाढायला लागला, 7,500 ला होता मार्केट, आज 22,000 च्या वरती गेलेलं आहे इथून वाढत. ओके 22,000 ला टिकला आज जाऊन मार्केट. हे कसं काय घडतं ते हे आपल्या लोकांना माहित असतं. आता तुम्हाला अजून एक एक्झाम्पल रिसेंट, आता ह्या महिन्याचा एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो, HDFC बँक. आता मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या कंपनीचा पण स्टॉक बघू हे बघा. HDFC बँकचा स्टॉक वरती गेला आणि इथं सिग्नल आलाय सेलिंगचा, दिसतोय सेलिंगचा सिग्नल आहे इथं. ओके ह्याची तारीख बघा का, ह्याची तारीख आहे 1 जानेवारी 2024.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सेलिंगचा सिग्नल आलाय. HDFC बँक 1700 रुपयेला सेलिंग अवेलेबल होती, सेल करायला पाहिजे, इथं प्रॉफिट बुक करा, याच्यातून बाहेर पडा. कधी आले? जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 1700 रुपयेला. तिथून मार्केट जोरदार, म्हणजे हे स्टॉक पडलं. का पडलं माहित आहे तुम्हाला? कारण की दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये न्यूज आली की HDFC बँकचा मागच्या 3 महिन्याचा, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 3 महिन्याचा परफॉर्मन्स चांगला नाहीये, अशी न्यूज आली दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या, आणि हा स्टॉक पडला. कळतंय तुम्हाला? आता मला सांगा की ही न्यूज तिसऱ्या आठवड्याला न्यूज यायच्या आधी आतल्या लोकांना माहित असेल की हा 3 महिन्याचा परफॉर्मन्स चांगला नाहीये? यस नो सांगू शकता मला? आतल्या लोकांना माहित असेल, कॉमन सेन्स, त्यांनी तिथं सेल केलं, सिग्नल तयार झाला. म्हणजे मी काय सांगतो तुम्हाला, न्यूज मध्ये यायच्या आधी तुम्हाला इथं कळेल, न्यूज मध्ये यायच्या आधी तुम्हाला इथं कळेल की हा सेल इथं आलेला आहे. असंच तुम्हाला मी बऱ्याच कंपनीचे उदाहरण दाखवू शकतो. अडानी ग्रुपचं पण तसंच झालेलं होतं, हिंडसबर्गची जेव्हा रिपोर्ट आली ती असेल. प्रत्येक वेळेला आतल्या लोकांना माहित असतं, आपल्याला कधीच कळत नाही, आणि आपल्याला कळत नाही म्हणून ते न्यूज मध्ये बातम्या आणून आपला फायदा घेतात, आणि आपले भरपूर पैशांचे लॉसेस करून ते फायदे करून घेतात. हे तर चार्ट रीडिंग आपल्याला यायला लागलं तर आपल्याला स्वतःला कळेल की माझे पैसे कधी गुंतवायचे, कधी काढायचे, चार्ट रीडिंगची ताकद ही आहे. तुम्हाला ह्याचा हे ऍक्च्युअल फायदा आहे. आता तुमच्यासाठी आम्ही काय केलं, एक ऍप बनवलेलं आहे, मोबाईल ऍप, ओके, फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इझिली कशा कळतील तुम्हाला त्याच्यासाठी? तर हा मोबाईल ऍप अँड्रॉइड मध्ये आणि ऍपल मध्ये अवेलेबल आहे फ्री ऑफ कॉस्ट. तुमच्या घरातले सगळे डाउनलोड करू शकतात. पण ह्याचा वापर तुम्हाला कधी येईल? जेव्हा तुम्ही कोर्स कराल तेव्हा तुम्हाला कळेल की हे कसं वापरायचं असतं. तर हे कॅल्क्युलेटर कशासाठी आहेत? तर लोक बघा घाबरतात की बाबा बाईंग कधी करायची, सेलिंग कधी करायची, रिस्क कशी घ्यायची, शेअर मार्केट खूप रिस्की आहे, लॉस झालं तर काय, त्याचे सगळ्यांचे उत्तर मी तुम्हाला आता पुढच्या 5 मिनिटांमध्ये देतो. तर पहिलं कॅल्क्युलेटर ह्या ऍपमध्ये बनवलेलं आहे पिवोट नावाचं. पिवोटमध्ये काय कळतं? आता जस समजा मी तुम्हाला दाखवलं की बाबा आता हा स्टॉक इथून वरती गेलाय आणि टॉपला हिरवीन लाल कॅन्डल आली, इथं आपण सेल करू शकतो. सेल करू शकतो ठीक आहे, पण हा किती खाली जाऊ शकतो? खाली नाही गेला, वर गेला चुकून तर किती वरती जाणार आहे? तर हे प्युअर कॅल्क्युलेटर तुम्हाला एक दिवस आधीच, म्हणजे उद्याचा स्टॉक आजच तुम्हाला सांगेल की हा वरती जाणार असेल तर किती आणि खाली जाणार असेल तर किती. म्हणजे मला कळून जाईल की माझी रिस्क किती असू शकते. मला वाटते इथून खाली पडणार आहे, जर वर गेला तर किती जाईल, त्याचा अंदाज तुम्हाला एक दिवस आधीच सांगून देतो. हे प्युअर कॅल्क्युलेटरची जादू आहे, म्हणायला हरकत नाही की तो तुम्हाला सांगेल इथून वरती जाणार असेल तर किती आणि खाली पडणार असेल तर किती, हे आधीच कळून जातं. म्हणजे रिस्कचं टेन्शन गेलं. दुसरं कॅल्क्युलेटर फिबोनाची. हे काय आहे? तर आता आपण बघितलं की खाली पडला तर वरती जातो, वरती पडला तर खाली येतो, पण कसं काय घडतंय, कधी होतं, तर तो कन्फर्म शुअर शॉट इथं देतो की इथं बाईंग करा, इथून वरती जाण्याचे चान्सेस आहेत, हा सांगतो. इथं सेल करा, इथून खाली पडण्याचे चान्सेस आहेत, हे कन्फर्मेशन तो देतो आपल्याला. आपल्या एका स्ट्रॅटेजीने कळतं की इथं बाय करायला पाहिजे, फिबोनाची स्ट्रॅटेजीने कळतं की हा नक्की बाय कुठं आहे. पिवोट तुम्हाला सांगेल की वर बाय केलं तर वरती गेला तर किती पॉईंट मिळतील, खाली पडलं तर किती मिळणार, हे सगळं सांगून देईल. तिसरं आहे इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे सपोज तुम्ही आज 1 लाख रुपये गुंतवले कुठेही, FD असेल, इन्शुरन्स असेल, कुठेही तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले, तर पुढच्या 10 वर्षात त्याची व्हॅल्यू काय असणार आहे हा कॅल्क्युलेटर तुम्हाला सांगून देईल. आपल्याला वाटतं 1 लाख गुंतवले तर त्याचे 2 लाख झाले, म्हणजे ओ माझे पैसे वाढले, नाही, त्याची ताकद कमी होत जाते, ती किती असेल ती तुम्हाला कळेल ह्या कॅल्क्युलेटरमध्ये. चौथा आणि खूप महत्वाचं कॅल्क्युलेटर, रिस्क मॅनेजमेंट. आता हे रिस्क मॅनेजमेंट आपण ऐकलेले, शेअर मार्केटमध्ये खूप रिस्क असते, तर ते रिस्क कशी मॅनेज करायची? तर समजा एखादा स्टॉक आहे जो 100 रुपयाला तुम्ही बाय करायचं ठरवलं, तुम्ही शिक्षण घेतलं आणि तुम्हाला वाटतं 100 रुपयाला बाय करण्याच्या लेवलला आलेलं आहे बरं का. आता 100 रुपयाला तुम्ही बाय करायचं ठरवलं, ते करायच्या आधी तुम्ही रिस्क मॅनेजमेंट त्याची केली, तर त्याच्यामधून उत्तर आलं की हा वरती जाण्याची शक्यता आहे, वरती गेला तर 10 रुपये मिळतील आणि खाली पडला तर 5 रुपयाचा लॉस होऊ शकतो. ओके, म्हणजे 5 रुपयाची रिस्क याच्यामध्ये दिसते. मी 100 रुपयाला एखादा स्टॉक बाय केला तर 10 मिळू शकतात, पण चुकीचा झाला तर 5 रुपये लॉस होऊ शकतो, असं तुम्हाला एंट्री करायच्या आधी कळेल. तर तुम्ही हे डिसिजन घेऊ शकता का? येस नो सांगू शकता मला? इथं बाय कराल, येस नो करू शकाल, राईट? येस. स्वप्नील सर, श्रीकृष्ण सर, साहू सर, अर्जुन सर, सुशील सर सगळेच येस म्हणतात. भाग्यश्री मॅम, अक्षय सर, सुरेश सर, माधुरी मॅम, बाळासाहेब सर, अशोक सर सगळेच येस म्हणतात. किती सिंपल आहे बघितलं?
हे ज्यांना कळत नाही ते लॉसेस करून बसतात. आता समजा तुम्ही अजून एखाद्या स्टॉकचं अनालिसिस करताय आणि त्याच्यात लक्षात आलं की 100 ला बाय केलं 10 रुपयाचा प्रॉफिट होऊ शकतो, पण 20 रुपयाचा लॉस होण्याची चान्स आहे, इथे तुम्ही बाय कराल येस नो? 100 ला बाय आहे, 10 चा प्रॉफिट आहे, पण 20 चा लॉस होऊ शकतो, येस नो बाय कराल? नो, ऑब्विसली नो, राईट? ही एंट्री करायच्या आधी कळेल तुम्हाला. ही ताकद आहे आपल्या शिक्षणाची की तुम्हाला आधीच कळून जाईल की मी ही रिस्क घ्यायला पाहिजे का नाही. समजा तुम्ही ही रिस्क घ्यायची ठरवली किंवा मला 5 रुपयाची रिस्क घेऊन एंट्री करायची, मग त्याच्यात लॉस झाला तर तुम्हाला माहीत असेल कितीचा लॉस होणार आहे. तुम्हाला सरप्राईज, शॉकिंग, तुम्हाला असं हार्ट अटॅक किंवा डोक्याला त्रास होणार नाही. हे कळतंय? जे काही मोजक्या लोकांनी न शिकता शेअर मार्केटला बदनाम करून सांगितलं हे खूप रिस्की आहे. रिस्की आहे, पण तुम्ही शिक्षण घेऊन गेलात तर ह्याच्यापेक्षा भारी काहीच नाही आहे. सगळ्यात भारी इन्कमचा सोर्स आहे आजच्या तारखेला, आणि हे शिक्षण घेऊन सहज वापरता येतं, आणि हे शिक्षणाबरोबर सपोर्ट मिळत असेल तर अजून काय पाहिजे. सो शेवटचं 6वं कॅल्क्युलेटर ह्याच्यामध्ये जो आहे तो GAN 9 नावाचा कॅल्क्युलेटर आहे. GAN 9 काय आहे? तर तुम्ही जर इंटरनेटवरती गेलात आणि सर्च केलात की सगळ्यात जास्त टॉप लेवलचे ट्रेडर कोण आहेत, सगळ्यात जास्त पैसे कमवणारे जगातले सगळ्यात मोठे ट्रेडर कोण आहेत, तर 10 नावं येतील. त्या 10 नावांमधलं 2 नंबरचं नाव आहे विल्यम डेल्बर्ट गान, WD गान. ह्या व्यक्तीने बनवलेली स्ट्रॅटेजी, गान थेरी म्हणतात त्याला. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला जर शिकायची असेल तर बाजारात जवळजवळ 1.5-2 लाख रुपये कमीत कमी फीज आहे. 1.5-2 लाख रुपये कमीत कमी फीज आहे का ह्या स्ट्रॅटेजीची? ही स्ट्रॅटेजी तुम्हाला आम्ही शिकवतोय 8,000 च्या ह्या फीज मध्येच. ह्याच्यामध्ये लेवल्स कळतात, एवढी अक्युरेसी भारी यायची की 90%पेक्षा जास्त अक्युरेसी मध्ये हा काम करणारा गॅन स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे ह्या लेवलवरून त्या लेवलला पैसे जाणार म्हणजे जाणार अशी ही जोरदार स्ट्रॅटेजी आहे, असं आपण हे शिकू शकतो. म्हणजे ह्या एकंदरीत कोर्स मधून या ऍप मधून तुम्हाला प्रॉफिट छोटा होऊ शकतो, मोठा होऊ शकतो, आणि छोटे लॉसेस होऊ शकतात. मोठे लॉसेस होऊ शकत नाही, कारण तुम्ही नियम फॉलो केला तर मोठे लॉसेस होण्याची शक्यताच नाही. कारण की तुम्हाला मोठा लॉस दिसतोय आणि तरी तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री करताय, म्हणजे तुम्हाला माहित आहे एवढा होणार आहे, तर सरप्राईज काहीच नाही. छोटे प्रॉफिट, मोठे प्रॉफिट, छोटे लॉस, मोठे लॉसेस शक्य नाही. आपल्या इथं असे खूप लोक आहेत ज्यांचे जोरदार प्रॉफिट होतात आणि 2-2, 3-3 महिन्यापर्यंत स्टॉप लॉस हिट होत नाहीत, असे पण लोक आहेत. मी तुम्हाला काही लोकांचे उदाहरणं दाखवतो, आणि ते उदाहरण का दाखवतंय कारण की तुम्हाला लक्षात येईल की अरे मी पण असंच आहे आणि मी हे सहज करू शकतो, हे लक्षात येईल. बघा, सो सगळ्यात पहिलं उदाहरण डॉक्टर पूनम पाटील. आता हे डॉक्टर आहेत, ओके? त्यांनी बघा इथे स्क्रीनशॉट पाठवले, 2300 रुपये कमवलेले, 2 ट्रेड प्रॉफिट मध्ये आहेत. आणि काय लिहिले बघा, 15 मिनिट ट्रेड बिफोर स्टार्टिंग सर्जरी, थँक यू टीम फिनान्थ्रोपिस्टर मार्केट. सर्जरीला जायच्या 15 मिनिट आधी वेळ होता तर ट्रेड करून 2300 रुपये कमवले. म्हणजे तुमची मीटिंग आहे, तुम्हाला जेवण बनवायचं आहे, किंवा तुम्हाला एखाद्या भेटायला जायचं आहे, ऑफिसला जायचं आहे, परत यायचं आहे, तुमचं कुठलंही काम असेल, त्या कामाच्या आधी तुम्हाला जर का वेळ मिळत असेल तर तुम्ही त्या वेळेत काय करता? नको ते व्हिडिओज बघणे, फॉरवर्ड मेसेजेस करणे, फोनवर बोलणे, हे टाइमपास करायचे आपण साधनं शोधतो. त्या वेळेतच तुम्ही जर हे ट्रेड करू शकलात तर पैसे कमवता येतील. ओके, हे बघा, ट्रेडेड वाईल प्लेइंग क्रिकेट ऑन MGM ग्राउंड. क्रिकेट खेळायला गेले होते, बॅटिंगचा नंबर येईपर्यंत पॅव्हिलियन मध्ये बसल्या बसल्या काय करायचं तर 1700 रुपये कमवून घेतले. ओके, सहज. हे बघा, यांना बघून घ्या, सलाईन लावलेला आहे, दवाखान्यात ऍडमिटेड होते. डिअर फॅमिली, टुडेज ट्रेड आर डन इन हॉस्पिटल विथ सलाईन. 24,000+ प्रॉफिट आहे. हे इक्विटी मध्ये आहे, फ्युचर्स मध्ये आहे, ऑप्शन मध्ये. लोक असे पैसे कमवतात. एक ऍडमिट झालेला माणूस दवाखान्यात काय करतो? टीव्ही बघतो किंवा झोपा काढतो, काही करू नाही शकत. बघा, ट्रेड करून पैसे कमवत आहेत. हे बघा, लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहेत. सॅमसंग फोल्डचा मोबाईल घेत आहेत, गाड्या घेत आहेत. पूजा असते जेव्हा आपले दसरा दिवाळीची, त्यावेळेला चार्ट समोर ठेवून, लॅपटॉप आमचे फोटो ठेवून पूजा करतात. लोक स्वतःचे घर घेत आहेत याच्यातून पैसे कमवून. म्हणजे मी तुम्हाला अशी एक एक स्टोरी सांगेन की तुम्हाला पटणार नाही की खरंच असे आहेत. त्या लोकांना तुम्ही भेटू पण शकता, असे लोक आहेत आपल्याकडे. गाड्या घेत आहेत, खूप जोरदार मोठे मोठे स्वप्न पूर्ण करतात. ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी सोडून आपण खरंच प्रॅक्टिकल लेवलला सर्वसामान्य व्यक्तीला कसा हेल्प होऊ शकतो? बघा, अक्षय येवलाचे आहेत, ओके? ह्यांनी बघा 1820 रुपये कमवलेले आहेत. छोटी अमाऊंट आहे 1820. खाली फोटो बघा कशाचा आहे, शेती करताना फोटो टाकलाय,
फावडा आहे, वही पेन ठेवलेली आहे आणि काय लिहिलंय, फिलॅन्थ्रोपिस्टमुळे शेतात काम करता करता मार्केटमधून पेमेंट चालू झाले. एक शेतकरी मुलगा सहज शेतीचं काम करता करता ट्रेड करून पैसे कमवतोय. हे सगळं शक्य होऊ शकतं जर तुमची इच्छा असेल तर. तुम्ही गुगलवरती किंवा फेसबुकवरती जाऊन बघाल, तिथं हजारो लोकांनी त्यांचे रिव्ह्यू दिलेले आहेत, तुम्ही वाचू शकता. तिकडं लोकांनी कसं मन भरून भरून लिहिलेलं आहे की कसा फायदा झालाय त्यांना, घरातल्यांना सगळ्यांना फायदा होतो एकाच्या पैशामध्ये, एकाच्या फीजमध्ये. हे असे मी तुम्हाला बऱ्याच स्टोरी देऊ शकतो, म्हणजे तुमचे पुढचे 2-3 तास तर सहज मी असे स्टोरी देण्यामध्ये दाखवू शकतो. हे काही स्क्रीनशॉट आहेत बघा, एका व्यक्तीचे, दोन दोन व्यक्तीचे आहेत ज्यांचे कंटिन्युअसली प्रॉफिट होताना दिसतील तुम्हाला, तर असे मी बरेच दाखवू शकतो तुम्हाला. खूप मोठे मोठे स्टोरीज आहेत आपल्याकडे असे. सो आम्ही नेमकं काय करायचा प्रयत्न करतो, एक होलिस्टिक अप्रोच आहे आमचा, म्हणजे सर्वांगीण विकासाचा आम्ही प्रयत्न करायचा प्रयत्न करतोय. त्याचं काय, पहिली सगळ्यात तुम्हाला मी ऑफर दिली की 8,000 मध्ये आमचा कोर्स आहे, जो तुम्हाला लाईफ टाईम साठी कोर्स आणि सपोर्ट दिला जातो तुम्हाला तुमच्या घरातल्यांना एकाच्या पैशामध्ये. म्हणजे तुम्ही सेमिनारला आलात या कोर्सला याल, कोर्स करण्याची का गरज आहे पैसे भरून, कारण की तुम्हाला डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, शेतकरी बनायचं, तुम्हाला काही बनायचं असेल तुम्हाला शिक्षण गरजेचं आहे. ते शिकलात तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये पैसे कमावण्याचा चान्स असतो, तसं पैसे कमावण्याच्या क्षेत्रामध्ये हे शिक्षण घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही कोर्स केलात, तुम्ही लाईव्ह आमचे सेशन अटेंड केले, मार्केट सेशन्स रोजचे अनालिसिसचे अटेंड केले, हे सगळं करून तुम्हाला डिमांड मध्ये कसं ट्रेड करायचं ह्याचं सपोर्ट, तुम्हाला कधी बाईंग सेलिंग अनालिसिस सगळ्या गोष्टी तुम्हाला सपोर्ट करून ट्रेडर इन्व्हेस्टर श्रीमंत बनण्याचे मार्ग देऊन सक्सेसफुल बनण्याचं तुम्हाला आम्ही सगळं गुरुमंत्र देतोय. सो हे सगळं तुम्ही केलं तर तुमचं आणि तुमच्या घरातल्यांचं भरपूर भलं होण्याचे चान्सेस दिसतात. सो तुम्ही सिंपल एक प्रश्न विचारणे, ओके, पुढच्या 5-7 मिनिटांमध्ये आपण स्वतः बोलणार आहोत प्रश्न उत्तरांमध्ये. सिंपल प्रश्न विचारा तुम्हाला आणि सांगा मला इथे उत्तर देऊन की तुमच्या आयुष्यात असे किती लोक आहेत जे तुमच्याकडून 8,000 रुपये घेऊन, ओके, 8,000 रुपये घेऊन तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट करतील आणि शिकवतील पैसे कसे कमवले जातात आणि तुम्ही श्रीमंत आणि सक्सेसफुल होण्यासाठी दिवस रात्र काम करतील, असे किती लोक आहेत तुमच्याकडे जे पैसे घेऊन आयुष्यभर तुम्हाला शिकून सपोर्ट करतील आणि पैसे कमवायला हेल्प करतील, किती लोक आहेत? इच्छा असणारे खूप असतील, म्हणजे आई वडील, बायको, नवरा, मुलं हे इच्छेवाले असतील की माझ्या माणसानी प्रगती करावी, पण ते शिकवू नाही शकणार कारण की त्यांना स्वतःला येत नसेल. तर ऑलमोस्ट कोणीच नसतं आपल्या आयुष्यात की जो मला शिकवू शकेल आणि मला सक्सेसफुल होण्यासाठी हेल्प करेल. आम्ही आहोत, खरंच सांगतो, आम्ही मागच्या 6 वर्षापासून करतोय. आता सेमिनार शिकवण्याची पद्धतीवरनं तुम्हाला कळून गेलं असेल की किती जीव तोडून मी शिकवतोय, एवढं जीव तोडून आम्ही काम करतो. तुम्ही कधीही कॉल करा, आम्ही अवेलेबल असतो. आम्ही संडेला सुद्धा सुट्ट्या घेत नाही, ओके, ही हेल्प करतो. म्हणजे आम्हाला महाराष्ट्रात हे प्रत्येक घरात पोहोचवायचं आहे, जेणेकरून तुम्ही हे शिक्षण घेऊन आपलं महाराष्ट्राचं स्वरूप बदलायचं आहे की पैसे कमवता येतात तुम्ही जे काय करता ते करता करता. सो इथं तुम्हाला एक सिंपल छोटासा एक व्हिडिओ दाखवतो, 3-4 सेकंडचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघा आणि तुमच्या लक्षात येईल की काय विचार असायला पाहिजेत. ओके, 90% लोगों की लाइफ में ना कोई ये बोलने वाला नहीं कि मैं हूं तू कर, तो जिसकी जिंदगी में वो है ना उसको बहुत शुक्रगुजार होना चाहिए। सो 90%पेक्षा जास्त लोकांच्या आयुष्यात असे लोक नाही आहेत जे सांगतायत मी आहे तू कर. आम्ही तुम्हाला सांगतो, मी, माझी टीम, फिलांथ्रोपिस्ट, आम्ही आहोत, तुम्ही करा. तुमची इच्छा जोरदार असेल तर ह्याच्यापेक्षा बेस्ट प्लॅटफॉर्म नाही, कारण की इंडियामध्ये मी ऑलमोस्ट सगळे कोर्सेस घेऊन बघितले, लोक किती भामटायत आणि कसे फसवतात. 90% सो आपल्या कोर्स मधून तुम्हाला काय मिळणार आहे आणि कशी तुमची प्रगती होणार आहे ते तुम्हाला सांगतो. आता पण बऱ्याच लोकांच्या डोक्यात हा प्रश्न असेल, मला जमेल का, माझं खरंच होईल का, हा बोलतो तर खूप छान आहे दाढीवाला, खरंच माझ्या बाबतीत बोलतोय का, की हा याचा कोर्स विकण्यासाठी खोटं बोलतोय. तर तुम्हाला सांगून देतो तुमच्या बाबतीत काय होऊ शकतं. आता स्क्रीनवरती तुम्हाला एक शेप दिसेल, तो कशाचा शेप दिसतोय, तुम्हाला कसं वाटतं तुम्ही सांगू शकता मला, हा कशासारखा दिसतोय हा शेप? मी काहीतरी बनवणार आहे, तर तुम्ही सांगू शकता हे कशासारखं दिसतंय? ओके, हार्ट, ओके, पानासारखं दिसतंय, पिंपळाचं पान, ओके, लीफ सारखं दिसतंय, ओके, हार्ट सारखं दिसतंय, ओके, मँगो दिसतोय, ओके, मँगो दिसतोय, पानासारखं आहे, बरोबर. आता मी अजून काही शेप सांगतो बघा का ते कसं दिसतंय. हे बघा, हा सॅन्डल सारखा दिसत असेल काही लोकांना, ओके, मग अजून काही शेप आला. मी काहीतरी बनवायचा प्रयत्न करतोय, दिसतंय तुम्हाला? ओळखू शकता तुम्ही काय बनवायचा प्रयत्न करतोय स्टेप बाय स्टेप? बघा,
काय बनवायचा प्रयत्न करतोय? आलं लक्षात तुमचं? गणपती बनवायचं मी, गणेश गणपती बनवायचं मी प्रयत्न करतोय. हे स्टेप बाय स्टेप झालं, स्टेप बाय स्टेप मी ह्या टार्गेटला पोहोचलो. मी जर तुम्हाला सांगितलं असतं की हा गणपती आहे, हे जे दिसतंय जे पानासारखं दिसतंय हा गणपती आहे, मी जर सांगितलं असतं तर तुम्ही बोलले नसते अरे हा आत्तापर्यंत छान बोलत होता, ह्याला अचानक काय झालं, ह्याला गणपती म्हणतो. तर तुम्ही आत्ता असे असाल की तुम्हाला वाटतं की अहो मी, मला नॉलेज नाही आहे, मला बॅकग्राऊंड नाही आहे, मला इंग्लिश येत नाही, मला एवढं कळत नाही, हे ऑफलाईनच नाही आहे का, हे ऑनलाईनच का बरं आहे? तुम्ही खरंच माझे प्रश्न उत्तर द्याल का? तुम्ही खरंच माझे फोन उचलाल का? 8,000 मध्ये खरंच का? अजून पैसे घ्याल का तुम्ही? हे सगळे प्रश्न असतील, मला जमेल का असे प्रश्न असतील, तुम्ही असे असाल. पण तुम्ही जर काय भरोसा ठेवलात आणि खरंच जोरदार इच्छा असेल तर हळू 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 करत 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 तुम्ही ह्या लेवलला पोहोचू शकता. डेफिनेटली पॉसिबल आहे. असेच हजारो लोक पोहोचलेले आहेत. जर आमच्याबद्दल एक जरी चुकीची तुम्हाला फीडबॅक मिळाला, एक जरी चुकीची बातमी आली की बाबा समीर सारंग मी किंवा माझी टीम किंवा ही कंपनी बोगस आहे, काही कामाची नाही आहे, एक जरी निगेटिव्ह तुम्हाला कळालं तर फुकट शिकवेन आयुष्यभर, गॅरंटी. तुम्हाला रेकॉर्डिंग देतो, तुम्हाला आजच्या सेशनची पण रेकॉर्डिंग मिळेल. सो हे स्टेप बाय स्टेप नक्कीच पॉसिबल आहे. सो कोर्सचे ऍडव्हान्टेजेस तुम्हाला मी सांगितले, तुम्हाला फायदे कसे होतील? तुम्ही हा कोर्स केला तर तुम्ही स्वतः ट्रेडर इन्व्हेस्टर बनाल, काहीच बॅकग्राऊंड नसताना. तुम्हाला स्वतःला कंपन्या सिलेक्ट करता येतील, स्टॉक सिलेक्ट करता येतील, ट्रेडिंग स्वतःला तुम्हाला जमणार आहे, चार्ट अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस, एंट्री एक्झिट स्वतःला तुम्हाला करता येतील. तुम्हाला डीमॅट अकाउंट मध्ये कसं ट्रेड करावं ते शिकू, पोर्टफोलिओ कसे बनवावे, सायकोलॉजी कशी असावी, अशा बऱ्याच प्रकारचे सेशन तुम्हाला आम्ही देतो. 32 व्हिडिओ आहेत जे तुम्ही एका आठवड्यामध्ये, जर दिवसाचे 2 तास काढू शकलात तर एका आठवड्यात पूर्ण कोर्स करू शकता तुम्ही. आठवड्याभरात 2-2 तास, रोजचे 2 तास देऊन आठवड्याभरात कोर्स संपून तुम्ही लाईव्ह सेशनला येऊ शकता, मार्केट अनालिसिस सेशनला येऊ शकता, आम्हाला प्रश्न विचारू शकता, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. सो हा कोर्स आजच्या पुरते तुम्ही जे सेमिनार अटेंड करणार फक्त त्यांच्यासाठी, हा कोर्स 8,000 मध्ये तुम्ही रजिस्टर करू शकता फोन पे, गुगल पे, तुम्हाला यूपीआयचा नंबर, यूपीआय आयडी पण दिलेला आहे. ज्या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही बघितला तिथे यूपीआय नंबर सगळं दिलेला आहे, माझं नाव तिथे दिसेल. तुम्ही हे कोर्सला रजिस्टर करून तुम्ही स्क्रीनशॉट खाली दिलेल्या नंबरवरती पाठवायला विसरू नये. ओके, खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू नये. काही प्रश्न असेल तर कॉल करा किंवा आत्ता हँड रेस करू शकता तुम्ही. तुम्ही डायरेक्ट माझ्याशी बोलू शकता, हँड रेस करून घ्या, समोर तिथे तुम्हाला रिॲक्शन म्हणून दिसेल, रिॲक्शन त्याला क्लिक करून हँड रेस करायचं. मी तुमच्याशी डायरेक्ट बोलून घेईन, मग तुमचे काही प्रश्न असतील तर मी तुम्हाला इथंच उत्तर देईल. सो ज्या लोकांना ऑनलाईन पेमेंट करायचं असेल डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड मधून, तर चॅट बॉक्स मध्ये एक लिंक आलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून पण तुम्ही हे पैसे भरू शकता. आज भरणं का गरजेचं आहे? कारण की ही ऑफर आजच्या पुरती, म्हणजे ह्या सेमिनार पुरतीच असेल. ह्या सेमिनारच्या नंतर पैसे भरायला गेलं तर 28,000 फीज असणार आहे. सो तुम्हाला हे इथंच मौका आहे, क्लिक करा त्या लिंकला किंवा ह्याला पेमेंट करू शकता. आता मला हरिश्चंद्र सरांनी नाव बघून, हरिश्चंद्र सर खूप भारी नाव आहे, प्रसिद्ध नाव आहे, तर तुम्ही हा प्रश्न विचारते फक्त तुमच्यासाठी. ओके, मला हरिश्चंद्र सरांनी विचारले ईएमआय ची फॅसिलिटी काय. 2 प्रकारची ईएमआय अवेलेबल आहेत. एक, तुम्ही 8,000 आत्ता जमत नसतील तर 4,000 आत्ता भरा, आणि 4,000 तुम्ही 2-4 दिवसात आठवड्याभरात भरलत तर तुम्हाला कोर्स मिळून जाईल. हे 2 इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्ही 4-4 हजार भरू शकता. पहिली गोष्ट, जर 8,000 भरता येत असेल तर भरून टाका, लगेच कोर्स सुरू करा, लगेच तुम्हाला कोर्स मिळेल आजच्या आज आणि तुम्ही सुरू करू शकता, नाही तर 4-4 हजार भरू शकता. नाही तर दुसरा ईएमआयचा पद्धत कोणती आहे, तर जी लिंक पाठवलेली आहे तुम्हाला, त्या लिंकला क्लिक केलात आणि तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही ईएमआय तिथे सिलेक्ट करू शकता. ओके, पण स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका त्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती. आणि काही कॉल प्रश्न असतील तर कॉल करू शकता. मी आता वन बाय वन प्रश्न उत्तर घेतो. ओके, आणि त्याच्याबरोबर साइड बाय साइड तुम्हाला हे पण दाखवून देतो की आज म्हणजे किती जणांनी पेमेंट केलेलं आहे. साइड बाय साइड त्यांना पण थँक यू म्हणायला सुरुवात करायला बरं. सो एकच मिनटं द्या, पेमेंट करणाऱ्या लोकांचे पण मी स्क्रीनशॉट दाखवतो आणि तुम्हाला तुमच्याशी तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण बोलून घेतो. ओके, एकच मिनटं. ओके, आता पेमेंट केलं. यस सुधीर काळे सर, थँक यू फॉर द पेमेंट. सविता जाधव सर, थँक यू फॉर द पेमेंट. तेजश्री मॅम, थँक यू फॉर द पेमेंट. यस, प्रश्न पहिला हँड रेज आहे अभय सरांचा. अभय सर प्लीज अनम्यूट करा आणि बोला.
हॅलो. यस सर, बोला. हा, मला मी मेसेज केला होता सीईओ बद्दलचा, की मी ते आता जर सीईओ आपल्याला लागला तर ते लकी ड्रॉची पद्धत आहे असं सांगतात. यस बरोबर. मग त्यात तर ते मिळतच नाही आपल्याला असं होतं. आणि जर मला समजा माहिती पाहिजे की कोणाला हे मिळालेलं आहे, तर त्याची लिस्ट कशी मिळणार मला? ती लिस्ट नाही दिली जात, ती लिस्ट खूप हाय कॉन्फिडेंशियल लिस्ट असते, ती कंपनीकडे असते. तुम्हाला मिळण्याचे चान्सेस कसे वाढवायचे हे आपण कोर्समध्ये शिकणार आहोत. नाही नाही, पण जर मिळालेच नसतील, कोणालाच ते देत नसतील, तर मग असं कसं असं होणार नाही ते? होत, असं नाही होत. ते गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे असते सर, असं कधीच होऊ शकत नाही. नाही, असं होत नसेल तर ते सार्वजनिक करायला काय हरकत नाही ना. ते ज्यांना मिळाले ते पैसे, म्हणजे सर आम्ही त्यांच्याशी सर सेबीचे रूल आहेत, ते सेबीचे रूल आहेत, आपण डिस्कस करून काहीच उपयोग नाही त्याच्यावरती. अच्छा, म्हणजे हे होणार हा माझा प्रश्न होता, त्यामुळे नाही, हे आपण रिस्कीच आहे माझ्या मते. हा, रिस्क कारण कशी एवढ्या घ्यायचं, करोड कशी करोड काय रिस्क. लोकांचे पैसे गुंतवलेले असणार त्याच्यामध्ये, बरोबर. ते जवळजवळ 15 दिवस तरी ते लॉक करून ठेवतात. नाही, 5 दिवस मॅक्सिमम. हा, 5, 6 किंवा 10 असं काही बँकेचं पण असतं ना, ते लगेच होत नाहीत, फक्त पाच रिफंड दिवस होत नाही. असतात, मॅक्सिमम 5 दिवस सर, म्हणजे नवीन. अब्जावधी रुपये 5 दिवस ठेवून घेतात, म्हणजे मग नाही पैसे. नाही नाही, तुमची ही संकल्पना चुकीची आहे. तुम्ही कोर्स मध्ये आल तर तुम्हाला कळेल, पैसे कधीच कुणाचे काढून घेतले जात नाहीत आणि ते 5 दिवसासाठी लॉक, म्हणजे त्यांच्याकडून घेतले जात नाहीत. वापर पण चुकीचा होत नाही, ह्याचे नियम कम्प्लिटली वेगळे आहेत. हे तुम्ही अंदाज लावताय, ऍक्च्युअल त्याचं सिनेरिओ कम्प्लिटली वेगळं आहे. सेबी सारखी कंपनी, ह्याच्यावरती गव्हर्नमेंट बसलेली आहे हे सगळं बघण्यासाठी, आणि असे कोणतेच धंदे चुकीचे होत नाही त्याच्यामध्ये. मग ते लिस्ट सार्वजनिक करायला घालत काय? त्या सर लोकांना हे मिळालेलं ही आहे मी तुम्हाला हे नाव. सांगतोय, मी तुम्हाला हे सांगतोय की आपण हे बोलून उपयोग नाही आहे. ती लिस्ट कशी असते, काय असते, हे सगळं मी कोर्स मध्ये शिकवतो. तुम्ही एकदा आमच्या ग्रुपमध्ये आलात की ज्यांना मिळणार आहेत, ज्यांना मिळतात तुम्हाला पण मिळू शकेल उद्या. ज्यांना मिळतात ते ग्रुपमध्ये सांगतात मला हे मिळालंय. तुम्ही त्यांच्याशी बोलू पण शकता की खरंच मिळालंय का, दाखव मला प्रूफ. ते ग्रुपमध्ये शेअर पण करतात. असे हजारो लोक आहेत आपल्याकडे. हा, असं समजलं पाहिजे, बरोबर आहेत आहे. ना, आहेत ना, आहेत ना हा असे हा लोक. आणि एक विचारायचं होतं की शेअर आपण बाय करतोय, ओके पण मला आता उद्या ते सेल करायचं आहे, ओके तर पण जर घेणारे लोक जर नसतील. ते असे कोणते स्टॉक्स असतात ज्याच्यामध्ये हे नसतात, आणि असे कोणते हा, स्टॉक असतात ज्याच्यामध्ये असे लोक असतात, ते आपण ठरवूनच त्याच्यामध्ये एंट्री करतो. लोक जे जर मला विकायचे आणि खरेदी करणारच माणूस तिथं नाही, अशा स्टॉक्स मध्ये जायचंच नाही, आणि ते कसे ठरवायचे ते पण शिकवतो. अच्छा, यस बरोबर. आणि हे चार्जेस, ब्रोकर, टॅक्स, बँकेचे सगळं चार्जेस, शिकवतो, सगळं शिकवतो आपण ते त्यातून मग फायदा काय होणार आपला असं पण कोर्स आहे. मध्ये. ते शिकवतो आणि प्लस हे सांगतो की बाबा कुठला ब्रोकर असायला पाहिजे, कोणते चार्जेस किती असायला पाहिजे, सगळं शिकवतो. ते ठरवून आपण करू शकतो की आपला प्रॉफिट सगळ्यात जास्त असेल त्या लोकांचा, नाही असं करता येतं. अच्छा, येस येस ठीक सर, आहे, धन्यवाद धन्यवाद सर. थँक्यू सर. ओके मोहन सर, थँक्यू फॉर द पेमेंट. अक्षय सर, थँक यू फॉर द पेमेंट. सागर सर, थँक यू फॉर द पेमेंट. श्रद्धा मॅम, थँक यू फॉर द पेमेंट. नीलम मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. नुपूर मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. नुपूर गुप्ता, प्लीज अनम्यूट करा. ओके अशोक काळे, सर तुम्हाला अनम्यूट केलंय. बोला सर, हॅलो बोला अशोक सर. सर, जो आता प्रश्न झाला की मी घेतलेला शेअर मला विकायचा आहे पण विकणार असं मग खरेदी करणारच नाही, चुकून मी खरेदीच केलाय आणि मला विकायचं, त्यावेळी काय ऑप्शन असणार? तर ते सेमच आहे ना सिनेरिओ, वेगळा नाही आहे. आपण त्यावेळेला असो किंवा आधीचं प्रश्नाच्या हिशोबाने असो, आपण अशा कंपन्यांमध्ये जाऊ ज्याच्यामध्ये हे कधी प्रॉब्लेम येतच नाही. ओके, म्हणजे कुठलाही शेअर खरेदी केला तर तो विक्री होणारच. कितीही शेअर्स आणि कोणताही शेअर कोणता घ्यायला पाहिजे त्या क्षेत्रामधले, आपण ते ठरवतो की या क्षेत्रामध्ये जायचे ज्याच्यामध्ये बाबा बायर सेलरचं टेन्शन नसेल. ओके थँक्यू सर. ओ सॉरी, मी तुम्हाला म्यूट केलं, तुम्ही अजून काहीतरी बोलत होते, अनम्यूट केलं बघा. अशोक सर, यस बोला. आणि दुसरे ट्रेडिंग जे करतो आपण पूर्ण मराठी मध्ये आहे का पूर्ण जे ट्रेडिंग मराठीमध्ये सॉरी काय म्हटलं? पूर्ण मराठी मध्ये करता येतं का, म्हणजे जे हो, सगळे सगळं ऑप्शन देऊ मराठीमध्ये आहे. ते असं. तुम्हाला ऍप मराठी पाहिजे तर ते पण देऊ आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके
ठीक आहे, थँक्यू ठीक सर. यस पांडुरंग सर, तुम्हाला अनम्यूट केलं. ओके प्रसाद सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. यस सर, प्रसाद सर बोल. कोर्सचा टायमिंग काय असेल सर? कोर्सचा टायमिंग टायमिंग तुमच्या हिशोबाने असेल सर. तुम्हाला रेकॉर्डिंग दिली जाते कायमस्वरूपीची, ती तुम्ही तुम्हाला जशी सवड मिळेल तशी तुम्ही बघू शकता. जर तुम्ही रोजचे 2 तास काढू शकला तर एका आठवड्यामध्ये तुम्ही कोर्स संपवू शकता. ओके ठीक यस सर, है थँक्यू, सर, थैंक यू। वेलकम सर. यस चेतन सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. नुपूर मॅम, पांडुरंग सर, चेतन सर, तुम्हाला अनम्यूट केलंय तिघांना. ओके योगेश सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. श्रद्धा मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. नीलम मॅम थँक्यू. दिव्या मॅम थँक्यू. मंजुषा मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. प्रमोद सर थँक्यू फॉर द पेमेंट. योगेश सर, ओंकार सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. यस चेतन सर बोला. हॅलो। बोला सर. हां सर, पेमेंट केलं आहे मी आता। ओके थँक्यू. आणि हां, कोर्स कधीपर्यंत चालू होईल? मी जस्ट आत्ता सांगितलं तसं की तुम्ही कधी पण चालू करू शकता. तुम्ही कोर्स केलाय, स्क्रीनशॉट तुम्ही पाठवलं की तुम्हाला आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत मॅक्सिमम सगळा कोर्स मिळून जाईल आणि तुम्ही लगेच चालू करू शकता. तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मी स्क्रीनशॉट पाठवलेला आहे सर यस आता। यस, तुम्हाला लगेच मिळून जाईल रिप्लाय. नाही आला रिप्लाय तुम्हाला आजच्या दिवशी, रिप्लाय नाही आला तर तुम्ही कॉल पण करू शकता खाली दिलेल्या नंबरवरती कोणतेही. चालेल चालेल, ठीक आहे सर। वेलकम, थँक्यू सर. आणि इन फ्युचर सर, हां हॅलो, बोला ना, बोला. इन फ्युचर मध्ये सर तुम्ही टच मध्ये असणार ना सर आमच्या? हो लाईफ टाइम असतो सर आम्ही. ठीक आहे ठीक आहे। तुमचं थँक्यू नाव सर. दिलं आहे तुमच्या ऍड मध्ये। हो सर, थँक्यू सो मच. सर मी ओंकार उपलेंचीवर बोलत आहे. यस हॅलो, कोणाचा आवाज आहे हा? हाँ यस सर, सर, मी ओंकार ओंकार सर बोला. उपलेंचीवर बोलत आहे. सर बोला सर. मला सांगा की आता जसं तुम्ही रेकॉर्डिंग पाठवणार म्हणून सांगितलं, लाईव्ह क्लासेस नाही होणार का सर? लाईव्ह क्लासेसच होतील ना सर. आधी कोर्स तुम्ही केलात, कोर्स आधी तुम्हाला कळाला सगळं, तुम्ही इम्प्लिमेंट केलं प्रॅक्टिकली सगळं, मग त्याच्यानंतर रोजचे मार्केट अनालिसिस सेशन असतात जे लाईव्ह असतात. मग लाईव्ह मार्केट सेशन आठवड्यातून 2 वेळा होतात. डिमॅट अकाउंटमध्ये कसे ट्रेड करावे त्याचे पण एक सेशन होतं आठवड्यातून. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील ना कोर्स एकदा कम्प्लीट केला की तुम्ही. तर ते टाइम कोणता असेल सर? टाईप म्हणजे कळालं नाही कशाचा टाईप? टाइम कोणता असेल म्हटलं, टाईम, अच्छा कोर्सचा टाईम. टाइम? मार्केट अनालिसिस सेशनचा टाइम जो असतो तो रोज संध्याकाळी 7 वाजता असतं आणि लाईव्ह मार्केट सेशन आठवड्यातून 2 वेळा जे होतं ते सकाळी 9 वाजता सुरू होतं. संपण्याची टायमिंग नसते. जसं आपण जसं आपल्याला सगळे प्रश्नांची उत्तरं झालेले आहेत, ट्रेड सगळे संपलेले, त्याच्यानंतर आपण ते थांबवतो. अच्छा सर, मी आता 2000 रुपये करू शकतो का? करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि किती दिवसात मग बाकी करा लागेल सर मला चार? आठवड्याभरात तुम्ही केलात तर तुम्हाला कोर्स कधी करायचा, आठवड्याभरात करायचा असेल तर तुम्ही बाकीचे पैसे दिले की लगेच कोर्स तुम्हाला मिळून जातो. अच्छा ठीक ओके आहे थँक्यू सर, सर, थँक यू। वेलकम सर. ओके नुपूर मॅम, पांडुरंग सर, योगेश सर, राघव सर, सगळ्यांना अनम्यूट केलं. यस योगेश सर बोला. सर हा जो कोर्स आहे तो एकदम बेसिक पासून आहे का? एकदम बेसिक पासून शेअर मार्केट काय इथून सुरुवात होते सगळ्या गोष्टी तुम्हाला कळून जातील. यस ओके ठीक है सर, थैंक यू। हॅलो. वेलकम सर. यस बोला सर. हॅलो बोला सर. नमस्कार पांडुरंग सर बोला. यस नमस्कार. नमस्कार। तुमचा आवाज सर, तुमचा आवाज खूप कट होतोय. हेलो नाही सर, काहीच कळत नाही. सर तुम्ही कॉल करा प्लीज, दिलेल नंबर खाली दिलेल नंबर आहेत बघा चार, त्याच्यावरती प्लीज कॉल केला तर आपण बोलू. कारण की इथं काहीच कळत नाही तुम्ही काय बोलताय. ओके यस राघव सर, सॉरी राघव सर बोला. हाँ नमस्कार सर। नाही मला हे विचारायचं होतं की हा जो कोर्स आहे याच्यामध्ये शेअर मार्केट बद्दल वगैरे जे काही असतात, आम्हाला झिरो आहोत आम्ही ओके याच्यामध्ये, ओके शून्य, काहीच माहिती नाही। हा पहिला वेळ मी नॉर्म अटेंड केलेला आहे। हाँ हाँ तर याच्यामध्ये सगळी पूर्ण माहिती शिकवली जाणार आहे की
ह्याच्यानंतर काय अजून नेक्स्ट स्टेप असतील किंवा काय असं काय असणार नाही आहे? नाही ह्या एका स्टेप मधून तुम्हाला हे इन्कम हा सगळे ट्रेडिंग असेल, इन्व्हेस्टमेंट असतील, इक्विटी, फ्युचर्स, या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही ट्रेड करून आयपीओ, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, या सगळ्या तुम्ही करू शकता. उद्या चालून तुम्हाला असं वाटलं की बाबा मला ह्याच्यामध्ये करिअर घडवायचं आणि मला फुल टाइम ट्रेडर अच्छा बनायचं आहे, जोरदार, म्हणजे त्याला ऑप्शन ट्रेडिंग मध्ये हा सांगू शकता, तर त्याच्यासाठी तुम्हाला पुढचा कोर्स करावा लागेल. म्हणजे तो तुम्ही आत्ताच त्याचं टेन्शन घेऊ नये, हे करून तुम्ही पैसे कमवू शकता. तुम्हाला वाटलं की बाबा हे कोर्स अच्छा कामाचा आहे, हे लोक कामाचे आहेत, अच्छा मला करिअर करण्यासारखं वाटतंय, मग पुढच्या कोर्सची माहिती घेणे, नाहीतर हे कोर्स ह्या कोर्सवरती पण तुम्ही थांबू शकता, काहीच गरजेचं नाही पुढच्या. ओके okay. अच्छा कारण माझ्याकडे वेळ आहे आणि करायची पण खूप इच्छा आहे, ह्याच्यातून त्यामुळे होऊ तुम्ही शकते एवढं सर, सिरियसली पूर्ण ऐकलं आपलं सगळं आणि ह्याच्यातून म्हणूनच ह्याच्यातून पूर्ण झालं, दोन ठीक आहे सर. ओके दोन चार धन्यवाद. महिन्यामध्ये एका लेवलला पोहोचले की मग पुढचा विचार करणे. थँक्यू सर. अच्छा येस नुपूर मॅम, चालेल सर, धन्यवाद. वेलकम सर. येस नुपूर मॅम, नुपूर हॅलो. नुपूर मॅम सर आहे, सर आहे. ओके येस गुप्ता सर बोला. समीर सर मी बोलू का? हो, बोला बोला सर, तुम्हाला सांगतो. नाही, माझं नाव नुपूर नाही आहे, माझं नाव सचिन आहे. ओके, तिथं नुपूर गुप्ता लिहिलंय म्हणून सांगितलं, नो प्रॉब्लेम. नाही नाही ओके बोला सर. हा प्रश्न तर पेमेंट रिगार्डिंगच होता हाँ की पार्शियल आता करून बाकी जे नंतर केले तर चालतील का, तेच विचारायचं होतं मला. हो सर, तुम्ही 4,000 आता भरू शकता, बाकीचे 4 आठवड्याभरात भरा, काही प्रॉब्लेम नाही. किंवा तुम्ही लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरून तुम्ही पेमेंट केलं तर तुम्हाला पाहिजे तेवढी ईएमआय त्याच्यामध्ये सिलेक्ट करता नाही येतील. आता 4,000 नाही भरता येणार, 2,000 भरू शकेन मी आता, ओके नेरेस्ट ठीक मग आहे, बाकी थोडस पुढे भरता येते. चालेल चालेल, नो प्रॉब्लेम. मला लिंक परत पाठवाल का चॅट बॉक्स मध्ये, कारण बघा जुनी जस्ट आता लिंक मिळत पाठवली, नाहीये. जस्ट बरं पाठवली. बरं यस ठीक. थँक्यू सर. येस डॉक्टर सुनीता मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. सध्या फेसबुकवरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय ओके नारायण मूर्ती सरांचा, त्यात त्यांनी तो फेक आहे, फेक माझा आहे, फेक आहे, तो फेक आहे का सर? 100% फेक आहे. हो ना. यस ओके खूप ज्यादा व्हायरल होतोय आणि बँका म्हणताय की त्यांना बॅन करा, हो, बॅनच सगळं करणार कारण की ते फेक आहे. फेक आहे ते AI टेक्नॉलॉजी वापरून त्यांचा आवाज कॉपी केलेला आहे, व्हिडिओ वेगळा आहे, आवाज वेगळा आहे, आणि ते फेक आहे कम्प्लिटली. का? ओके ओके. आणि इन माय फोन मी काईट ऍप पण डाउनलोड केली सर, तो ओके आता नाही, काईट मी हे करू का, लॉग आउट करू? त्याची गरज नाही आहे तुम्हाला, तुम्ही आधी कोर्स केलात ना, तर तुम्हाला कोणतं ऍप वापरायला पाहिजे ते सगळं शिकवतो ना मॅडम आपण. ओके. येस हे सर. तुमचं स्वतःचं बनवलेलं ऍप आहे सर? हो स्वतःचं पण आहे, आणि तुम्हाला फ्रीचे कोणते ऍप वापरायला पाहिजे चार्ट साठी, अनालिसिस साठी, ते पण सांगतो आम्ही सगळ्या गोष्टी. ओके मग मला त्याच्यातून लॉग आउटच करावं लागेल ना काईट मधून हा, सगळं? त्याची गरज नाही आत्ता सध्या तरी, नंतर तुम्ही ठरवून त्याच्यामध्ये जायचं का नाही हे करू शकता. ओके सर थँक्यू. येस वेलकम. येस एकच मिनिट द्या. ओके प्रमोद सर थँक यू फॉर द पेमेंट, आनंद सर थँक यू फॉर द पेमेंट, अजित सर, अजीज सर थँक यू फॉर द पेमेंट, हेमंत सर थँक यू फॉर द पेमेंट, योगेश सर थँक यू, ज्ञानेश्वर सर थँक यू फॉर द पेमेंट, सचिन सर थँक यू फॉर द पेमेंट, चेतन सर थँक यू फॉर द पेमेंट, परिमल सर तुम्हाला अनम्यूट केलं. वेलकम थँक्यू सर. फर्स्ट सर ऑफ बोला. ऑल तुमचं खूप अभिनंदन आणि धन्यवाद की तुम्ही छान कोर्स आज सेमिनार घेतला त्याबद्दल. थँक्यू सर. सेकंड थिंग असं आहे की तुम्ही जे टेक्निकल अनालिसिस दाखवलं त्यामध्ये एक स्ट्रॅटेजी दाखवली फिबोनाचीची, तर फिबोनाची स्ट्रॅटेजी जी तुम्ही कव्हर केली आहे त्याची ॲश्युरिटी किंवा म्हणजे किती गॅ आपण किती पर्सेंट आपण ॲश्युरिटी धरू शकतो त्यामध्ये? मी ओव्हरऑल तुम्हाला सांगतो की आपल्या कोर्समधून तुम्ही जेव्हा तुम्ही कोर्स कंप्लीट कराल, म्हणजे तुम्हाला सांगतो 6व्या सेशनपर्यंत पण तुम्ही पोचलात, म्हणजे 7 सेशन असतात टोटल, तर 6व्या सेशनपर्यंत पोचलात तरी तुम्हाला सिम्पल एक 3 स्टेपचा फॉर्म्युला आपण देतो ज्याची ॲक्युरेसी ही 70 to 80% सांगतो आपण. म्हणजे तुम्ही 10 स्टॉक्स जर ट्रेड केले त्या रूल प्रमाणे तर 7 ते 8 मध्ये प्रॉफिट होतील, 2 ते 3 मध्ये लॉसेस होण्याचे चान्सेस असेल, तो किती व्हायला पाहिजे तो तुम्ही ठरवू शकता. ओके मी बेसिकली म्हणजे मी जुना आहे शेअर मार्केटमध्ये आणि मी बँक निफ्टी आणि निफ्टी मध्येच मी प्रयत्न करत असतो, तर ओके त्यासाठी उपयोगी आहे का ही स्ट्रॅटेजी?
येस, उपयोगी आहे, पण तुम्हाला जर ऑप्शन मध्ये जर मास्टरी करायची असेल तर हा कोर्स त्याच्यासाठी नाही. ओके सर, मग दुसरा कोर्स कुठला आहे तो सजेस्ट करा मला तो प्लीज. आत्ता सध्या म्हणजे हा कोर्स केल्यानंतरच पुढचा कोर्स करता येतो, तो डायरेक्ट करता येत नाही. मग ह्याच्यातून तुम्हाला नक्कीच बऱ्याच गोष्टी कळतील जे बँक निफ्टी आणि निफ्टीसाठी कामाला येतील, पण ऑप्शनची मास्टरी याच्यामध्ये होणार नाही. ऑप्शनचे बेसिकच कव्हर होतात त्याच्यामध्ये. ओके यस, ठीक आहे सर. ओके थँक्यू. थँक्यू. यस संतोष सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. यस हॅलो सर, बोला. सर, तुम्ही जसं मगाशी बोलले की एखादी कंपनी आपण सिलेक्ट करतो किंवा त्या कंपनीच्या कुठल्या कंपनीचे शेअर वरती जाणार आहे खाली जाणार, हे मार्केट सुरू होण्याच्या अगोदर 1 दिवस 2 दिवस आपण कसे, हजारो कंपन्या लिस्टेड आहे बीएससी एनएससी मध्ये, तर नेमक्या त्याच कंपन्या कशा सिलेक्ट करायच्या की ज्याचे शेअर वरती जातील किंवा खाली जातील म्हणजे. ते शिकवतो ना आपण, तसं कसं कसं शोधायचं आणि कसं कमी वेळेत आपण हे सगळं करू शकतो ते शिकवतो आपण. ओके ओके यस. गणेश सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो यस सर, बोला. सर, नमस्कार. नमस्कार सर, बोला. मी काय म्हणतो, ते इंट्राडे नाही शिकवत तुम्ही याच्यामध्ये, शिकवतो ना सर. ह्याच कोर्स मध्ये? हो सर, निफ्टी बँक निफ्टी मध्ये नाही शिकवत म्हणे, आज माझ्या ते तुषार सरांसोबत बोलणं झालं निफ्टी फोन. बँक निफ्टी शिकवतो, पण तुम्हाला ऑप्शनचा मास्टरी पाहिजे असेल तर याच्यामध्ये नाही, असं बोललो होतो मी. तुम्हाला इंट्राडे करायचं आहे इक्विटी मध्ये, फ्युचर्स मध्ये, बँक निफ्टी निफ्टी मध्ये, हे सगळं अवेलेबल आहे याच्यामध्ये. या स्ट्रॅटेजी मध्ये करता येतं. ऑप्शन मध्ये तुम्हाला उतरायचं असेल तर त्याची मास्टरी नाही, त्याचे बेसिक्स असतात. हाँ, ठीक आहे. याच्यामधून इंट्राडे जे स्टॉक मध्ये करतो का आपण? स्टॉक्स मध्ये ह्याच्यात तुम्ही इंडेक्स मध्ये पण करू शकता. स्टॉक मध्ये थोडं कॅपिटल जास्त लागतं वाटतं सर का? नाही सर, काही नाही, सुरुवात आपल्या इथे करताना सर 2-5 हजार रुपयांनी सुरुवात करत करत हळूहळू त्या लेवलला जायचं आहे. डायरेक्ट जे लोक, आम्ही का जाणून बुजून ह्याच्यात ऑप्शनची मास्टरी देत नाही, कारण की लोक आपला बेस बनवून स्ट्रॉंग लेवलला पोहोचायच्या आधी डायरेक्ट उड्या मारायचा प्रयत्न करतात, तर रातोरात श्रीमंत होण्याच्या हिशोबाने कमी पैशात जास्त प्रॉफिट कमवू आणि आहेत ते घालून बसतात ऑप्शन मध्ये. बरोबर आहे. ती सायकोलॉजी आणि ती तयारी जर नसेल तुमची, आणि तुम्हाला हे माहीत नसेल की मी जर पैसे उद्या जोरदार कमवायला लागलो दिवसाचे लाख रुपये, तर त्याचं करायचं काय हे माहीत नसेल, तर ते लाख रुपये येत नाहीत आमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे. म्हणून ह्या गोष्टी करत त्या लेवलला पोहोचायचं, पैसे कमवून इन्व्हेस्टमेंट करून त्या लेवलला पोहोचायचं. मग तुम्ही रिस्क घेत असाल तर काही प्रॉब्लेम नाही, कारण की तुमची ऑलरेडी इथं बॅकग्राऊंड तयार झालेली असेल, तो रिस्क तेव्हा घेतली तर काही टेन्शन नसतं. आता लोक डायरेक्ट रिस्क घ्यायला जातात आणि जे मेहनतीने कमवलेल ते घालून बसतात, म्हणून आम्ही जाणूनबुजून या कोर्समध्ये ते देत नाही. नाही, त्या माझा मुंबईचा मित्र आहे, त्यानं तुमचा कोर्स केला आहे, तर तो सांगत होता की म्हणजे तू एबीसीडी सारखं, म्हणजे हात धरून शिकवल्यासारखं शिकवतात बाबा, आणि यस एकदम चांगलं आहे बाबा, असं त्यानं सांगितलं होतं मला. यस सर, मग मी दोनदा याच्या अगोदर एक पूर्ण तुमचा सेमिनार बघितला, आणि आता एक थोडंसं अडचण होती म्हणून मी हे नाही केलं. आता मला पण करायचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडं. करू शकता ना सर. ओके ओके सर. थँक यू सर. ओके साध्वी मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. बोला मॅम. नमस्कार सर. नमस्कार, सर बोला मॅम. तुम्हाला ऑप्शन्स मध्ये जर का मास्टरी पाहिजे तर मला डायरेक्ट दुसऱ्या कोर्सला मिळेल का? नाही करता येत सर मॅम तसं, तुम्हाला हे कोर्स केल्यानंतरच पुढचा कोर्स करता येतो. आणि कारण हे कोर्स सर काय माहितीये, मी ऑलरेडी ट्रेडिंग मध्ये आहे. इक्विटी वगैरे मी 15 वर्ष जवळजवळ झालेत. मला डीमॅट अकाउंट आहे किंवा बेसिक सगळं माझं क्लिअर आहे, तर ओके, ऑप्शन्स मध्ये मला इंटरेस्ट आहे आणि ते व्यवस्थित शिकायचं आहे. ऑप्शन मध्ये तुम्हाला आपल्याकडे एक अजून एक कोर्स बनतोय जो डायरेक्ट तो करता येतो, असा एक कोर्स बनतोय, तो अजून महिना महिना 1.5 महिना कमीत कमी लागेल, त्याच्यानंतर तुम्ही ते करू शकाल. आत्ता जो ओके कोर्स आहे त्याच्यामध्ये ते डायरेक्ट जाता येत नाही, उपयोगच होणार नाही, कारण की ते कळणार नाही हो, बरोबर म्हणून. बरं, ठीक आहे, धन्यवाद सर. वेलकम मॅम. यस एस कुमार सर, तुम्हाला अडमिट केलं. ओके ज्योती मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. संदीप सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. हाँ, यस हेलो सर, नमस्कार. बोला सर.
हा सर, मी आता ते पेमेंट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते गुगल पेचं ते प्रोसेसिंग मध्ये दाखवते सर, होईना गेलं पेमेंट ते. ओके, तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा सर, ते हेल्प करतील तुम्हाला लगेच. कुठे? हे बघा नंबर खाली दिसतात तुम्हाला, कॉल म्हणून लिहिलेलं बघा, 70 चॅट डबल बॉक्स, नाही नाही समोर चॅट बॉक्स, पीपीटी, पीपीटी मध्ये, चॅट बॉक्स मधलं नाही, पीपीटी वरती बघा नंबर. हा हा आहे आहे, तो 7719844844 तोच ना? तो नाही, तो व्हॉट्सअपचा नंबर आहे, त्याच्या खाली बघा कॉल म्हणून लिहिलेला आहे, इथं बघा हा नंबर, हे नंबर आहे, याच्यातली का नंबर, हा 9799397782. हा याच्यावरती कुठेही तुम्ही कॉल करू शकता, हेल्प करतील. ठीक आहे, बर बर ठीक आहे. एक थोड्या वेळात झालं पेमेंट तरी काय अडचण नाही ना तशी? हो हो चालेल सर, काहीच प्रॉब्लेम. हा 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 ठीक आहे सर, थँक्यू सर. थँक्यू येस सर. ज्योती मॅम. संदीप सर, एस एस, एस एस तुम्हाला पण अनम्यूट करा, बोला. होतं की आपल्या डेली लाईव्ह सेशन मध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे, ते जे आपण कोर्स मध्ये शिकलो ते प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट करून पैसे कमवण्याचं सर. अच्छा, म्हणजे जर लाईव्ह तिथे आपलं जसं डेलीचं चालू राहतं, त्याच्यामध्ये आपण त्यावेळेस ट्रेड वगैरे घेणार असं लाईव्ह सेशन मध्ये आपण सांगणार की हे घ्या, हे ट्रेड करा, हे तुमच्या. आम्ही आम्ही डायरेक्ट अशा ऑर्डर नाही, नाही अशा ऑर्डर देत नाही आपण. आपण आपण जे काही केलेलं आहे, म्हणजे काही कोर्समध्ये शिकलेलं आहे, त्याचं अभ्यास एक दिवस आधी केला जातो. म्हणजे उद्याच्या मार्केटमध्ये ट्रेड करायचं असेल तर एक दिवस आधी अभ्यास केला जातो, त्या अभ्यासाप्रमाणे उद्या काही लाईव्ह ट्रेडमध्ये त्या गोष्टी कशा इम्प्लिमेंट करायच्या ते शिकवतो आपण. म्हणजे जेणेकरून तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग जमेल, डिलिव्हरी ट्रेडिंग जमेल, इन्व्हेस्टमेंट जमतील. हा हा, मग तेच म्हणायचं होतं की म्हणजे ज्यावेळेस लाईव्ह असणार होता, 9 ते 3 साडेतीन पर्यंत राहतं आपलं मार्केट, तर तेवढ्या पिरियड साठी तुमचं जो सेशन असतं तो लाईव्ह राहणार आहे, राईट ना? येस, तेवढा वेळ लागत नाही ऍक्च्युली, 1.5-2 तासामध्ये मॅक्सिमम संपून जातं सगळं. हा म्हणजे तोच पिरियड राहणार ना लाईव्ह सेशनचा? लाईव्ह आठवड्यातून 2 वेळा ते असणार आहे. येस येस, आठवड्यातून 2 वेळा ते असणार आहे. आणि मार्केट अनालिसिस सेशन हे रोजचे संध्याकाळी 7 वाजता असतं. संध्याकाळी जाणार, हा बरोबर, ते तर राहणार. इन दॅट पिरियड जर मध्ये काय लागलं, म्हणजे 2 दिवस ज्या सेशन असतात ते तर राहतात आपल्याकडे, पण त्या 2 दिवसाच्या व्यतिरिक्त जर काय लागलं रिक्वायरमेंट, की कधी कॉल करू शकतो, कधी कॉल करू शकतो, आपल्याला सपोर्ट भेटेल ना? येस येस येस. ठीक आहे सर, चालेल. मी आता पूर्ण फी पेमेंट करून कोर्स घेतलेला आहे, आले डिटेल्स आणि मला व्हॉट्सअप पण आलाय तुमच्या टीम कडून. ओके सर, तर एक्सपेक्ट की चांगला तुमच्याकडनं सपोर्ट भेटावा, आणि आपल्या मार्क मनस असल्यामुळे जरा जास्त थोडासा विश्वास ठेवा वाटतोय, म्हणून मी आता 1 टाकलेलं आहे. नक्की सर, थँक्यू फॉर युअर. थँक्यू सर. येस संदीप सर बोला. सर नमस्कार. नमस्कार सर. ऍक्च्युली प्रॉब्लेम असा होता की माझा जो मार्केट टायमिंग आहे, आणि हा माझा ड्युटीचा टायमिंग आहे सर पूर्ण, आणि मी कालच तुमचा कोर्स जॉईन केलेला आहे, म्हणजे ओके, तर म्हणजे मार्केट टायमिंग आणि माझा टायमिंग मॅचच नाही होते सर. म्हणजे ठीक आहे, तुम्ही आधी कोर्स कम्प्लीट करा सर, तुम्ही कोर्स तुमच्या सवडीप्रमाणे आधी तो कम्प्लीट करा, तुम्हाला सगळे सोल्युशन मिळतील. तुमच्या बरोबर कुणाला जर घेऊ शकलात, जर बरोबर बसून तुम्ही एकत्र करू शकला तर चांगला आहे, नाही तर तुम्ही सपोज तुमचे वाईफ असतील, घरातले कोणी असेल, मित्र असेल, ज्याच्यावर सगळ्यात जास्त वेळ तुम्ही असता, त्याला तो कोर्स द्या, त्यांना पण करू द्या साईड बाय साईड, किंवा एकत्र करता असेल तर एकत्र करा, म्हणजे जेणेकरून तुम्ही दोघं जण तिघ जण मिळून असे पार्टनरशिप मध्ये ह्या गोष्टी करू शकाल. आणि जरी तुम्हाला झालं नाही, मार्केट टाइम मध्ये तुम्हाला करता आलं नाही, तरी त्याचे सोल्युशन तुम्हाला मिळून जातील, पण तुम्ही कोर्स आधी कम्प्लीट करा. ओके सर. येस सर. सर दुसरा एक क्वेश्चन असा होता, ते टेक्निकल चार्ट मध्ये तुम्ही हे दाखवलंय आता लाल आणि हिरवी कॅन्डल, तर ते आपण ऑलला ते युज करू शकतो का? नाही नाही नाही, तसं करायचं नाही. मी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे, कोर्स केलात तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळून जातील मी काय शिकवलं आज ते. ओके सर. येस सर. थँक्यू. थँक्यू. येस मानसी मॅम. हॅलो सर. येस मॅम बोला. सर इंट्राडे ट्रेनिंग शिकवाल आपल्या या कोर्स मध्ये? हो. ओके, आणि ऑप्शन? ऑप्शन चे बेसिक्स. ओके ओके ठीक आहे सर, थँक्यू. थँक्यू मॅम. येस संतोष सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. ज्योती मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. संयुक्त मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय.
माऊली मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. पांडुरंग सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो येस पांडुरंग सर, बोला. सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही कोल्हापूरचं हे ऐकून फार आनंद वाटला, थँक्यू सर. कारण आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत आणि आपल्याला अशा कोर्समध्ये बेसिक पासून त्या बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील हे तुम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे. बरोबर. परंतु मी जास्त जे इंटरेस्टेड आहे ते लॉंग टर्म जे इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये आहे, त्याचं ज्ञान आपल्याला यातनं मिळेल असं येस येस, तुम्ही सांगितलं. खूप भारी आणि खूप सिम्पल वे मध्ये मिळतं सर. तुम्ही म्हणजे डायरेक्ट प्रेमात पडाल. तुम्ही जेव्हा लॉंग टर्मच्या गोष्टी मी शिकवतो ना, तर ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अरे किती सिम्पल आहे, किती इझिली करता येतं, किती भारी शिकवलंय, असं तुम्ही म्हणाल. हाँ. येस दुसरं एक सर, की आपण जी इंट्राडे आज भरपूर प्रमाणात लोकांचं त्याच्यावर जास्त हे आहे, तर हो. इंट्राडे करणं कसं आहे, म्हणजे रिस्की आहे किंवा सहज करू नाही, शकतो किंवा काय? रिस्क रिस्क तर आहे. इंट्राडेचा सिंपल अर्थ काय होतो सर, की खूप पटापट बाईंग सेलिंग करणे, इन शॉर्ट जर सांगायचं असेल तर. आणि ते पटापट बाईंग सेलिंग करणेच म्हणजे पैसे कमवणे नसतं, तर त्याचे प्रॉपर अभ्यास करणे खूप महत्वाचं आहे. लोकांना काय असतं की 10-15-20 वर्ष जॉब करून किंवा बिझनेस करून तेवढे पैसे कमवता आलेले नसतात, आणि त्यांना असं वाटतं की मी पटापट इथं बाईंग सेलिंग करून एकदम रातोरात म्हणजे काही दिवसांमध्ये भरपूर पैसे कमवेन, असं करण्याच्या नादात पैसे घालवतात. पण तुम्ही ह्या कोर्स मधून गेलात ना, तर स्टेप बाय स्टेप म्हणजे मी महिनाभर जरी तुम्ही दिला तर आम्ही सांगितल्या पद्धतीने काम केलं तर इंट्राडे मध्ये तुम्ही सहज पैसे स्टेबली कमवू शकता. सर जो कोर्स आहे हा टोटल ऑनलाइन असणार का, असं आपलं एक लाईव्ह तुम्ही समोर असणार आणि असं सेमिनार वगैरे एखादा असणार आहे? सगळं सगळं ऑनलाईन असेल. झूम वरती जे हे सगळं असं मी आता घेतोय ना, तसंच तुम्हाला रेकॉर्डिंग दिली जाते. ती रेकॉर्डिंग तुम्ही सहज बघू शकता तुमच्या सवडीप्रमाणे. आणि जे लाईव्ह सेशन होतात ते झूम वरतीच होतात. असे हा प्रत्यक्ष तसे कधी होतात काय सर, म्हणजे नाही, नाशिकला? प्रत्यक्षात होत नाही. त्याचं कारण हे असतं की त्याला लिमिट असते, किती जण एकत्र बसू शकतील, किती वेळ बोलू शकतील, ते सगळं त्याचा खर्च आला, येणं जाणं सगळं, मी किती किती ठिकाणी जाणार आहे, तुम्ही किती वेळा येऊ शकता, आणि एकाच्या पैशामध्ये जास्त लोकांना घेता येत नाही. ऑनलाईन हे सगळं करता येतं, आणि जे आपण बसून समोरासमोर करू त्याची रेकॉर्डिंग देता येत नाही म्हणून. 2008-2009 लाच मी एक डिमॅट अकाउंट ओपन केलेलं होत, ओके ओके. पण ऍक्च्युली त्याच्यातलं काहीच आम्हाला ज्ञान नव्हतं. आम्हाला एक व्यक्ती होती की ती व्यक्ती म्हणत होती आमच्याकडे इन्व्हेस्ट करा, आम्ही तुम्हाला एवढं मिळवून देतो, कमवून देतो वगैरे वगैरे. तर त्यावेळेला माझे जवळजवळ 3-3.5 लाख रुपये त्याच्यामध्ये गेले. ओके. त्याच्यामुळे परत मी त्या ह्या क्षेत्राकडे कधी गेलेलो नाही. पण सर त्याचं सिंपल कारण हेच होतं ना, की आपले मेहनतीचे पैसे दुसऱ्यांच्या हातात दिले ही अपेक्षा करून की तो वाढवून देईल. हा बरोबर. आपण शिकलो की झालं, का टेन्शन नाही आपलं. आपण समजा सर तुम्ही आता हा कोर्स केला आणि तुमच्या लक्षात आलं की नाही बाबा मला नाही वाटत मी हे करू शकतो, तर सोडून देणे किती सिम्पल आहे. बरोबर पण बरोबर. शिकल्यानंतर ठरवणे. हा येस बरोबर. ओके सर, सर मी कोर्स घेतलेला आहे, पेमेंट केलेला आहे. थँक्यू सर. ओके ओके थँक्यू थँक्यू सर. सर. वेलकम सर. ओके ज्ञानेश्वर सर थँक्यू फॉर द पेमेंट. सचिन सर थँक्यू फॉर द पेमेंट. चेतन सर थँक्यू. अनिल सर थँक्यू. स्नेहल मॅम थँक्यू. प्रकाश सर थँक्यू. महेंद्र सर थँक्यू फॉर द पेमेंट. सुनीता मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. पवन सर थँक्यू. विखे सर थँक्यू सो मच फॉर द पेमेंट. सचिन सर थँक्यू. दिनेश सर थँक्यू फॉर द पेमेंट. अक्षय सर थँक्यू फॉर द पेमेंट. प्रशांत सर थँक्यू. संजय सर थँक्यू. तुकाराम सर थँक्यू फॉर द पेमेंट. मनीषा मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. या ज्योती मॅम, संतोष सर, संयुक्त मॅम, माऊली मॅम, सगळ्यांना अनम्यूट केले. बघा कोणीतरी एकाने अनम्यूट करणे. विजय राज, हॅलो यस संयुक्ता मॅम बोला. सर, मला 0 एक्सपिरियन्स आहे ओके. आणि मला पेमेंट करायला थोडी मदत मिळू शकते का, कारण मी कधीही ऑनलाइन पेमेंट अजून केलं नाही आहे, तर ओके. मला सांगावं लागेल. सो तुम्ही एक काम करा मॅडम, खाली दिलेले नंबर आहेत ना, त्याच्या कुठल्या तरी एका नंबरवरती कॉल करा. हां ते तुम्हाला सांगतील की कसं आपण तुमची सीट रिझर्व करू शकतो, आणि तुम्ही नंतर पेमेंट करण्यासाठी किंवा ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी ते हेल्प करतील तुम्हाला. आणि सर, हे जे 32 व्हिडिओ आहेत ते किती किती काळामध्ये पूर्ण करावे लागतात, असं काही टाइम पिरियड फिक्स आहे नाही, का? असं काही फिक्स नाहीये, पण तुम्ही दिवसाचे 2 तास काढू शकलात तर 1 आठवड्यात संपवू शकता. अच्छा, जर एखादा व्हिडिओ पर डे पाहिला तरी पण पॉसिबल आहे जर येस येस, पेशंट तुम्ही जर पर डे तुम्ही रोजचे 2 तास जर काढू शकलात तर तुम्ही आठवड्याभरात संपवू शकता सगळं.
ठीक ठीक आहे सर. तर मी झिरो नॉलेज मी करू शकते का? कारण जेवढ्या शंका तुम्ही बोलून दाखवल्या त्या सगळ्या माझ्यावर अप्लाय होतात म्हणून हाँ, मी मग सिंपल सांगू का तुम्हाला की पाटी कोरी आहे तर तुम्हाला मी सक्सेस फॉर्म्युलाच तुमच्या पाटीवरती लिहून देईन ना, म्हणजे तुम्हाला धडपडत बसण्याची गरज नसणार आहे, तुम्हाला डायरेक्ट त्या गोष्टी कळतील जे कामाचे असतील आणि ठीक इच्छा आहे असेल तरच सक्सेस आहे, नाहीतर नाही. ठीक आहे सर. ठीक आहे, थँक्यू मी आता थँक्यू. या नंबरवर मेसेज करू ना की मला मेसेज करा हे. किंवा कॉल करा, ते हेल्प करतील तुम्हाला कसं काय ओके करायचं. सर. ओके ओके थँक्यू. थँक्यू. येस माऊली मॅम, विजयराज सर अनम्यूट केलंय तुम्हाला, प्लीज बोला. येस विजय सर बोला. हॅलो येस सर बोला. सर, हा कोर्स म्हणजे पूर्ण मराठीत आहे का हिंदीमध्ये नाही का? नाही, ह्याच भाषेत ज्या भाषेत मी बोलतोय तसंच असेल. असं नाही, म्हणजे माझ्या मुलांना मुलीला करायचा होता पण त्यांना काय मराठी काही समजत नाही, सध्या हिंदी अच्छा, लँग्वेज आहे म्हणजे बोलायला जमत नाही त्यांना. हिंदी कोर्स आपल्या लवकरच येतोय. तुम्ही जर समजा आत्ता कोर्स रजिस्टर केला आणि तुम्ही हा कोर्स केला तर आपण महिन्या महिन्याभरात मोस्टली आपला हिंदीचा पण हा सेम कोर्स हिंदीमध्ये पण येतोय, मग तुम्हाला परत पैसे भरायची गरज नाही, तुम्हाला हिंदीचे रेकॉर्डिंग मिळून जाईल. ओके ठीक आहे, ओके. थँक्यू सर. येस काशीराम सर. दीपक सर तुम्हाला अनम्यूट केलंय. ज्योती मॅम, संतोष सर, माऊली मॅम, काशीराम सर, दीपक सर, सगळ्यांना अनम्यूट केलंय. ओके तुकाराम सर, थँक्यू फॉर द पेमेंट. मनीषा मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. अमोल सर, थँक्यू फॉर द पेमेंट. येस हॅलो. दीपक सर बोला. हॅलो सर, नमस्कार सर. काशीराम सर, येस तुम्ही अनम्यूट हॅलो. केलं, बोला 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 हा सर, नमस्कार सर. बोला सर. सर तुमचा आवाज खूप कट होत आहे, नेटचा प्रॉब्लेम असेल. कॉल कॉल करू शकता सर तुम्ही, कॉल करा बोलू आपण. चालेल, ठीक आहे. येस सर, थँक्यू. कॅश सर तुमचा आवाज खूपच कट होत आहे. येस येस एअर कंडिशनिंग, जीपीएस एअर कंडिशनिंग, तुम्हाला अनम्यूट केलंय. सर, थँक्यू सर्वप्रथम. तुम्ही एवढं भारी शिकवलंय ना, मी भरपूर वेबिनार अटेंड केले इथं, थँक्यू पण सर. माझ्या मते तरी आतापर्यंत सर्वात जास्त चांगला वेबिनार तर तुमचाच आहे. थँक्यू सर. तुमची सांगण्याची गोष्ट वगैरे तुम्हाला समजून सांगताय एकदम, म्हणजे जसं बालवाडीत असून त्याप्रमाणे. ओके सर. आणि मला अजून असं विचारायचं की ह्या कोर्स मध्ये अजूनही ऍडव्हान्स काही आहे का? हाच लास्ट कोर्स आहे. नाही, हा कोर्स करून तुम्हाला 5 ते 6 इन्कम सोर्सेस जे सांगितले ते तुम्ही उभे करू शकता. मग तुम्ही याला बेसिक म्हणा किंवा ऍडव्हान्स, तुमची इच्छा. बरं, ह्याच्यात तुम्हाला करिअर करायचं असेल, ऑप्शनचं बाबा मास्टर बनायचं असेल तर त्याचा कोर्स वेगळा असतो सर, ते ह्याच्यामध्ये नाही करू शकत आपण. ठीक आहे, पण म्हणजे अजूनही याच्यानंतर अजून किती कोर्स आहेत? एकच कोर्स आहे जर तुमची इच्छा असेल तर, म्हणजे असं नाही किंवा हा कोर्स दिला तर आता तो विकणार आम्ही, तसं कधीच होत नाही. नाही, माझी पूर्णपणे शिकायची इच्छा आहे. तर मी म्हणजे भरपूर दिवस झाले वेबिनार वगैरे अटेंड करतोय, मी आणि माझी वाईफ. माझी वाईफ तर मोस्टली घरीच असते, काही काम वगैरे नसतं, तिची पण इच्छा आहे. पण ओके मला थोडंसं माहिती, म्हणजे थोडंसं म्हणजे 1% माहिती, तिला काहीच माहित नाहीये ओके की शेअर मार्केट एक सुद्धा माहित नाहीये. मी पण वेबिनार थ्रू आणि युट्यूब थ्रूच माहिती केली, जास्त काही मला माहित नाही. ओके पण तुमचा वेबिनार एवढा मला एवढा आवडला ना की मी आता 3-4 जणांकडनं पेमेंट करून ते तुम्हाला पेमेंट केलंय. थँक्यू म्हणजे सर. माझ्याकडे कॅश होती पण ऑनलाईन नव्हते. ओके सर. मला वेबिनार म्हणजे खूपच आवडला तुमचा, माझ्या वाईफला पण अटेंड करायचं आहे. तर मग हा कोर्स केल्यानंतर मला किती टक्के माहिती पडेल? तुम्हाला सर टक्के सोडून द्या 1 मिनिटासाठी, 4 ते 5 मिनिमम इन्कम सोर्सेस तुम्ही उभे करू शकता याचं नॉलेज तुम्हाला इथे मिळते. 6 आम्ही शिकवतोय सर, तुमचा आवाज बिलकुल सर. मी म्हटलं 6 इन्कम सोर्सेस तुम्हाला आणि आम्ही यानंतर शिकवतोय. ओके, आणि हा कोर्स केल्याच्या नंतर समजा मला दुसरा कोर्स करावाच लागेल याची काय या आहे का? म्हणजे करावाच लागेल का? नाही असं नाही काय असं नाही, काहीच नाही, असं काहीच नाही, काहीच गरजेचं नाहीये. हा कोर्स करून तुम्ही थांबलात तरी काही प्रॉब्लेम नाहीये, दुसरा कोर्स कंपल्सरी नाहीये. ह्या कोर्स मधून तुम्ही पैसे कमवले आणि तुम्हाला वाटलं पुढचा कोर्स करण्यासारखा आहे, त्याच पैशातून तुम्ही तो कोर्स करा ना, टेन्शन कशाला घ्यायचं. ठीक आहे, मग मला पुढचा कोर्स करायचा असेल तर त्याचे काय वेगळे चार्जेस वगैरे आहेत का? ते तेव्हा बघू सर, आधी हे तर कोर्स होऊ दे, तुम्ही कशाला गडबड ओके करा. ओके, येस तुमचं थँक्यू नाव सर. सांगाल. प्रकाश गायकवाड पुण्यातून बोलतोय, मी राहणार बीडचा आहे तसं प्रॉपर. ओके चालेल सर, सर पुन्हा एकदा तुमचं एकदम थँक्यू, माइंड ब्लोइंग वेबिनार होता थँक्यू सर. माझ्यासाठी. थँक्यू सर, थँक्यू सो मच.
येस संतोष सर, भालचंद्र सर तुम्हाला अनम्यूट केलंय, हेमंत जगताप सर तुम्हाला अनम्यूट केलंय. येस भालचंद्र सर बोला. नमस्कार सर. बोला सर. माझी क्वेरी अशी होती का जे तुमचे 32 व्हिडिओ असणार आहे या कोर्स मध्ये, तर हे जे व्हिडिओज आहे म्हणजे युट्यूब व्हिडिओज असणार आहे, लिंक असणार आहे, कसं असणार आहे? येस येस, युट्यूबची लिंक तुम्हाला मिळेल, ते तुम्ही डाउनलोड पण करू शकता, कधी पाहिजे तेव्हा बघू शकता. ओके, म्हणजे पुढे जाऊन जे पुढचे सेशन आपण केले मागचं जर काही क्वेरी आली तर पुन्हा आपण ते वॉच करू शकतो. येस येस येस, एनी टाइम. ओके ओके, थँक्यू सर. येस हेमंत सर तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो. बोला सर. सर ते लाईव्ह सेशन तुम्ही घेणार आहेत, ते लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगची तयारी करून घेणार आहे का? हो हो हो. कारण सर ऍक्च्युली बघा, मी कोर्स वगैरे केलेला आहे, मी अधून मधून कधी कधी ट्रेड पण टाकतो, पण मला तुमचे जे 5 इन्कम सोर्स आहेत ते मला खूप आवडले. आणि तुम्ही तुम्ही म्हटले ना की इच्छा शक्ती, माझी पण जबरदस्त तीव्र इच्छा शक्ती जबरदस्त आहे. व्हेरी गुड. मी सटाण्याला जातो उद्या, मी नाशिकला येणार आहे, पण तुमच्या ऑफिसला मला भेट द्यायची उद्या. मी येतो मी 4000 पेमेंट केलं, पण उद्या आल्यानंतर मी तुम्हाला तिथे पेमेंट करतो. नक्की सर, भेटू. हा हा, उद्या मला पत्ता वगैरे सेंड केला होता त्यांनी, तसं मी येतो तुम्हाला, तसं आलं तर मी फोन करेल. तसं चालेल सर. चालेल. माझी पण मला आहे ना हा जो शेअर्स मार्केट मध्ये साईड, सध्या तरी मी साईड बिझनेस बिझनेस म्हणूनच बघतोय, परंतु मला अजून एखाद्या वर्षात फुल टाइम करायचं आहे. तो फुल टाइम शक्य आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. मला तुमची मदत घ्यायची म्हणून तुम्ही हा केस कोर्स एनरोल केला, नाही तर मी मला बऱ्यापैकी शेअर मार्केटमध्ये मी बऱ्यापैकी मला नॉलेज आहे. काही हरकत नाही सर, या आपण. मला तुमची मदत हवी त्याची. बस मिळेल सर, उद्या भेटू. भेटू सर, कॉल करा, ठरवू आपण. ठीक आहे. ओके संतोष सर, सचिन सर तुम्हाला अनम्यूट केले. हा सर, पेमेंट कन्फर्म झालं काय विचारायचं होतं तुम्हाला. तुम्हाला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवले सर त्या नंबरवरती? हो, तुम्ही जो नंबर शेअर केला होता त्यावरती मी केलं निकिता मॅडमला. ओके, तर तुम्हाला कॉल येऊन जाईल किंवा मेसेजेस येऊन जातील, नाही आले आजच्या दिवशी तर उद्या सकाळी तुम्ही कॉल करू शकता. आणि समजा फ्युचर मध्ये आम्हाला तुमच्याशी अप्रोच करायचं असेल मग कुठल्या ह्याच नंबरवरती करावं लागेल? करू शकता ना तुम्ही, कॉल करू शकता, माझा नंबर पण आहे त्याच्यात. 8899 वाला? येस येस. ओके फाईन फाईन, थँक्यू सर. थँक्यू 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 सर. वेलकम सर. येस संजय सर तुम्हाला अनम्यूट केलंय. संजय सर, नाही मला हेच बोलायचं होतं की ऍक्च्युली जे तुम्ही एक ऍप सांगितलेला आहे तो आम्हाला कोर्स झाल्यानंतर आम्हाला डाउनलोड करता येणार की कधी करू शकतो तो? कोर्सला तुम्ही रजिस्टर केलं की तुम्हाला आम्ही सांगू की ते कधी डाउनलोड करायचं आहे, त्याचा वापर वगैरे सगळं कोर्स मध्ये शिकवतो आपण. ठीक आहे सर, आज मी पेमेंट केलेलं आहे, मला कन्फर्म पण आलं झालेलं आहे म्हणून. आणि दुसरी गोष्ट, मी ते झिरोदा मधून मी थोडंफार कधी तरी करतो, कोणीतरी सांगितलं, मला काही एवढं नॉलेज नाही पण मी केलेलं आहे. मला तुम्ही हे करू शकता ना, सांगू शकाल ना की माझ्या काय आहे कंपनी आहेत त्या आपण ठेवायची की नाही ठेवायची किंवा काय असेल ते? येस येस, आम्ही सांगतो पण तुम्हाला स्वतःहूनच कळून जाईल सर तुम्ही कोर्स केला. चालेल सर, थँक्यू. तुमचा नंबर सर तुमच्या बरोबर कॉन्टॅक्ट होऊ शकेल ना? येस येस, आहे ना आहे ना, मी आहे तुमच्या ग्रुपमध्ये पण असणार आहे व्हॉट्सअपच्या, मी कायम अवेलेबल असतो, कधी कॉल करा काही प्रॉब्लेम नाही, जर उचलला नाही तर कॉल बॅक करेन. नाही याच्यात नंबर नाही ना तुमचा डिस्प्ले वरती आता दिसत नाही. युपीआय युपीआय चा जो नंबर आहे तो माझा आहे. अच्छा, ओके ओके सर, थँक्यू थँक्यू सर. ओके येस. सारिका मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. अमोल सर थँक्यू फॉर द पेमेंट. संजय सर थँक्यू फॉर द पेमेंट. मंदार सर थँक्यू फॉर द पेमेंट. डिपल मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. गौतम सर थँक्यू फॉर द पेमेंट. सुनील सर थँक्यू फॉर द पेमेंट. संतोष सर, सारिका मॅम, ज्योती मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. विजयराज सर तुम्हाला अनम्यूट केलंय. ज्या लोकांनी ऍडमिशन घेतलेलं आहे किंवा रजिस्टर केलंय त्यांच्यासाठी काही सूचना असेल तर 2-1 मिनिटं द्या. दत्तात्रय सर तुम्हाला अनम्यूट केलंय.
ओके कुणी अनम्यूट हॅलो जातो सर बोला हॅलो येस येस बोला हॅलो ओके सर, बोला मला असं विचारत होतं. हां हॅलो. हॅलो सारी का मॅम, 1 मिनिट द्या. येस दत्त सर बोला. हॅलो सर, मला असं विचारत होतं की हा जो कोर्स आपण घेणार आहे याची व्हिडिओ आपण बॅकला जाऊन परत बघू शकतो का, जसं आपलं येस समजलं येस, तसं. किती वेळाही बघू शकता, रिपीट करू शकता, फास्ट स्लो काही करू शकता, काहीच प्रॉब्लेम. एक सपोज आपण आता शिकतोय आणि आपल्याला एखादा व्हिडिओ बघायचा, परत याचा काही कोड असतो का आपल्यासाठी सेपरेट, नाही नाही काहीच कोड नाही, काहीच कोड नाही. म्हणजे आपल्याला कायमस्वरूपी ऑनलाइन बघता येईल ते. येस येस, आणि नाशिकमध्ये तुमचं ऑफिस कुठे, म्हणजे आपण प्रत्यक्ष भेटू कॉलेज शकतो का? कॉलेज रोडला आहे, भेटू शकतो. गुगलवरती सर्च केलं तरी मिळेल, फोन कॉल केला तर हेल्प करू आम्ही. येस आपण स्वतः भेटू शकतो सर? येस, भेटू शकतो ना सर. ओके. आणि समजा हे जे पेमेंट आहे आता मी सध्या देऊ शकत नाही, पण समजा 2-3 दिवसात तुम्हाला ऑफिसला दिले चालेल का? चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा त्याची फीस बदलून जाईल, त्याच्यासाठी तुम्ही आत्ता कॉल करून तुमची सीट बुक करून घ्या. ओके चालेल चालेल, खाली दिले नंबरवर. येस येस सर, ओके थँक्यू. वेलकम सर. येस सचिन सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. ज्योती मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. सॉरी सचिन सर, 1 मिनिट द्या फक्त. ज्योती मॅम, तुमचा प्रश्न विचारा. ज्योती अवारी मॅम, ओके. सचिन सर बोला. सॉरी, तुम्हाला मी परत अनम्यूट केलं, बोला सर. हा सर, मी अर्धी पेमेंट केलेली आहे ओके थँक्यू. आणि बाकी पेमेंट केव्हापर्यंत करावं लागेल? आठवड्याभरात तुम्ही केलं तर तुमचा कोर्स मिळून जाईल. जेवढ्या फास्ट करायचंय, उद्या केलं तर उद्या मिळेल, 2 दिवसांनी हा केलं तर 2 दिवसात, या आठवड्याभर. किंवा केलं चालेल ना? येस येस चालेल. आणि सर त्याच्यानंतरची प्रोसेस नंतरच माहीत होईल. तुम्हाला त्याच्यानंतर म्हणजे आम्ही मेसेजेस टाकायला सुरुवात करतो, कोर्सेस द्यायला सुरुवात करतो, तुमचे काही प्रश्न ते सॉल्व करतो, तुम्ही कॉल करू शकता. सगळी माहिती त्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये मिळत जाते तुम्हाला. सर आपल्या सेशनचा टायमिंग किती राहणार आहे? तुम्हाला जेव्हा सवड मिळेल तेव्हा तुम्ही ओपन करून बघू शकता, ते रेकॉर्डिंगच आहे ना. तुम्ही म्यूट केलं, तुमचे प्रश्न झालेत का सर? सचिन सर थँक्यू हो सर, थँक्यू सर. सर. ओके येस परत येस बोला सर. तुम्ही सर हा जो कोर्स आहे तो फक्त झूम मीटिंग वरती अवेलेबल आहे की युट्यूबवर सुद्धा वगैरे आपल्याला बघता येणार की असं काही नाही ना? तुम्हाला लिंक दिली जाते ती युट्यूबची असते, ती ओपन कधी होते तुम्ही युट्यूब वरती बघू शकता, असं तुमच्यासाठी स्पेशल असेल ती. येस ओके थँक्यू सर. वेलकम सर. येस ज्योती मॅम, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. संतोष सर, ज्योती मॅम, विजय सर. येस विजय सर बोला बोला नाही सर, मला होता की म्हणजे माझे मुलगा आणि मुलीला करायचा होता त्यांना, तर समजा मी माझ्या मोबाईलने पेमेंट करतो पण ते मला टाइम भेटत नाही, जास्ती करून मी बाहेर असतो, ओके. तर त्यांचे मोबाईल वरती घ्यावं लागणार का कोर्स? नाही तुम्ही कोर्स कोणाच्याही नावाचे तुम्ही पेमेंट दिलं, तुम्ही ज्या नावात जे नंबर द्याल त्या नंबर वरती आम्ही तो कोर्स पाठवून देतो. अच्छा, 2 नंबर दिले तर चालेल का? एक माझा असणार माझ्या मुलीचा. नाही तुमचा कुणाच तरी एकाचा द्या, तुम्ही तुमच्या मुलीला पाठवू शकता किंवा मुलीचा नंबर दिला तो मुलीला सांगा तुम्हाला पाठवायला, असं तुम्ही करू शकता. व्हिडिओ शेअर करू अच्छा, म्हणजे व्हिडिओ आपण शेअर करू शकतो. करू शकता ना, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके ओके थँक्यू सर, ठीक आहे थँक्यू सर. पेमेंट कर. ओके सर. येस ओके सचिन सर थँक्यू फॉर द पेमेंट, प्रतीक सर थँक्यू फॉर द पेमेंट, पांडुरंग सर थँक्यू फॉर द पेमेंट. ज्या लोकांनी रजिस्टर केले त्यांच्यासाठी काही सूचना आहेत महत्वाच्या, तेवढ्या आपण 1 मिनिटात कव्हर करू. तुम्ही रजिस्टर केलंय तर स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका, प्लीज स्क्रीनशॉट पाठवा खाली दिलेल्या नंबरवरती. 844-844 नंबर आहे बघा, त्याच्यावरती तुम्हाला नोट्स पाठवले जातील. पीडीएफ फाईल असेल जिची तुम्हाला कलर प्रिंटआउट घ्यायचे. तुम्ही सेशन लॅपटॉप पीसी मोबाईल वरती कुठेही बघू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण स्क्रीन जेवढी मोठी असेल तेवढं लवकर कळतं. मग तुम्हाला मोबाईल वरती करायचंय काहीच अडचण नाही, पण स्क्रीन मोठी असेल तर लवकर कळेल. तुम्ही कोर्स करताना बसण्याची जागा निवडून घेणे, ऑफिसमध्ये घरामध्ये कुठेही, पण तुम्ही झोपता झोपता जेवता जेवता फोनवर बोलता बोलता कोर्स करण्यासारखा नाही. हा कोर्स तुमचं आयुष्य बदलू शकतो, तर बसण्याची जागा प्रॉपर ठेवून वही पेन घेऊन तुम्ही बसणे, कारण की तो कोर्स तुम्हाला खूप गोष्टी शिकवणार आहे. सो घरातल्यांना घेऊन पण तुम्ही बसून हे करू शकता. ओके येस ओंकार सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. हाँ सर, मी 2000 रुपये डबल से चौ डबल 9 डबल 9 7 1 वर
टाकलेले आहे आणि तुम्हाला मी व्हॉट्सअप केलेले आहे. मला माझे पैसे पोहोचले का तुम्हाला? हे व्हॉट्सअप नंबर 844 वरती केलंय का? हो, म्हणजे मी केलेला आहे 7744 आयशा ओके सारंग ओके, सर मॅडम काही प्रॉब्लेम हा नाही त्यांच्या याच्यावर आणि तुम्हाला, तुमच्या याच्यावर पाठवले मी पैसे, काहीच म्हणजे हरकत तुमच्या नाही, याच्यावर व्हॉट्सअप केलेला आहे. काहीच हरकत नाही, तुम्हाला अपडेट येऊन जाईल. आणि निकिता मॅडम असेल किंवा कुठलीही टीम मेंबर खाली फोन केला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील. नाही मला ऍड कर, चाल ना आता व्हॉट्सअप मध्ये, व्हॉट्सअप हो ग्रुप हो मध्ये. हो हो सर ठीक आहे, बाकी पेमेंट मी 4 दिवसांनी केलेलं चालेल का सर? मला यस त्याची हे येईल का रेकॉर्डिंग वगैरे यस सर यस सर, पेपर नक्कीच येईल, क्लिक व्हायच्या अगोदर? यस सर, ठीक आहे थँक यू थँक्यू सर. यस सारिका मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. सर. नमस्ते यस सर. नमस्ते, बोला मॅम. हाँ सर, हे जे आपला कोर्स आहे ना त्याच्यात स्टॉप लॉस, टार्गेट, एंट्री, एक्झिट पॉइंट वगैरे सगळं कव्हर होणार ना ह्याच्यात सर? यस यस, सगळं कवर होतं. कारण काय झालं माहितीये का, इंट्राडे मध्ये माझा इतका लॉस झालेला ना, त्यामुळे आणि ह्या गोष्टींचं मला नॉलेजच नाहीये पूर्ण, आणि घरात पण आमच्या पॉझिटिव्ह अप्रोच नव्हता ह्याच्यात. म्हणजे मी ओके जवळजवळ 16 वर्ष बँकिंग मध्ये काम केलेलं आहे सर, ओके तर मला फुल टाइम जॉब स्किप करून हे ह्याच्यात जर मला करिअर करायचं असेल तर होऊ शकतं ना सर? 100% पॉसिबल आहे तुमची इच्छा असेल तर. काय झालंय सर, सपोर्ट रेजिस्टन्स वगैरे हे काही काही नॉलेज नाहीये, कारण कसं सगळं आहे शिकवतो 11 ते 7 ड्युटी, त्यामुळे ह्या गोष्टी शिकायला वेळ कधी मिळाल नाही सर. आम्ही, शिकवू ना मॅडम, काहीच टेन्शन नाही, सगळं शिकवतो ह्या गोष्टी तुम्ही आता जे विचारलं ते. आणि सर स्वतःच जर कॅपिटल आपण युज केलं तर, म्हणजे आता बँकेत जर जेवढे रिटर्न मिळतात त्याच्यापेक्षा जास्त ह्याच्यात आपल्याला म्हणजे इन्कम सोर्सचे रिटर्नचे जास्त हे चान्सेस तर खूप पॉसिबिलिटीज आहेत. आहेत. येस हा येस, जे बँक वर्षभरात देते ते आपण दिवसात 15 मिनिटात पण कमवू शकतो, एवढे पण चान्सेस आहेत. पण सर रिस्क फॅक्टर कसा मिनिमम राहू शकेल ना? म्हणजे मग कसं आहे आता रिस्क बँकेत कसं रिस्क आहे, रिस्क अनालिसिस, बँकेची पण रिस्क असतेच ना मॅडम. बँक फक्त नावापुरतीच सिक्युअर दिसते, पण बँक पण 100% रिस्क वरतीच आहे ना. बँक बुडत नाही असं कोणती बँक आहे मला सांगा? इंडियाची कोणती बँक आहे जी बुडणार नाही? गॅरंटी कुणीच घेऊ शकतो याची? कुणीच नाही घेत. नाही अक्षरशः SBI ची सुद्धा गॅरंटी नाही लिखित मध्ये की आम्ही कधीच बुडणार नाही. कुठलीही बँक बुडू शकते रातोरात ते पण. मग हे त्याच्यापेक्षा कैक पटीने चांगलं आहे. ठीक आहे सर, म्हणजे आपण विचार करू शकतो की याच्यात 100% फुल टाइम करिअर हा शंभर होऊ टक्के शकतो. मॅडम, आपल्या इथं बरेच बँकेचे एम्प्लॉईज ने म्हणजे जॉब सोडून, गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईनी जॉब सोडून फुल टाइम झालेले आहेत. तर पण ते कधी अचानक रातोरात व्हायचं नाही, इथली स्टेबिलिटी झाल्यानंतर. हा ठीक आहे सर. सर हे झाल्यानंतर मग आपल्याला इंट्राडेचं वगैरे नॉलेज देणार ना तुम्ही? सगळं याच्यातच येऊन जाईल मॅडम, इंट्राडेचं नॉलेज. ठीक आहे चालेल सर. थँक्यू ओके मॅम, सर, थँक्यू थँक्यू वेलकम सर. वेलकम. यस ज्योती मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. हेलो सर, यस बोला. म्हटलं ह्याचं सर्टिफिकेट मिळणार का आपल्याला? पाहिजे तर ते पण देऊ. अच्छा पाहिजे तर मिळेल. यस, आणि अजून कोणत्या लँग्वेजेस मध्ये अवेलेबल आहे हा कोर्स? आत्ता तरी सध्या मराठी मध्ये, महिन्याभरात हिंदी मध्ये आम्ही रेकॉर्डिंग देऊ जर ओके, लागत असेल तर. यस, आणि इंग्लिश मध्ये वगैरे मिळू शकतो का? हिंदी मध्ये आणि इंग्लिश मध्ये जास्त फरक नसेल ना. आपल्या इथं पूर्ण म्हणजे ज्याला हिंदी पण कळत नाही असे लोक खूप कमी आहेत, तर म्हणून ते कोर्स बनण्याचे चान्सेस कमी आहेत. प्युअर इंग्लिश बनणं खूप चान्सेस नाहीच आहेत म्हणायला हरकत नाही, हिंदी इंग्लिश असेल. ओके सर, आणि मी आत्ता समज सीट बुक केली 2000 भरून, तर मला किती दिवसात ते पेमेंट, उरलेलं पेमेंट करावं लागेल? तुम्हाला कधी जमेल, आठवड्याभरात, 15 दिवसात तुम्ही केलं तर तुम्हाला जेवढे लवकर कराल तेवढं कोर्स मिळेल लवकर. आणि समज मला 1 महिना लागलाच समज, तर काहीच प्रॉब्लेम हे नाही, माझा रिपेमेंट म्हणजे मला 2000 रुपये रिटर्न येतील की तुमच्याकडे माझी बुकिंग राहील? बुकिंग राहील ना ती कायमस्वरूपी राहते. तुम्ही ओके जोपर्यंत रिटर्न घेत नाही तोपर्यंत ती तुमची बुकिंग कायमस्वरूपी राहते. ओके ओके सर, येस मॅडम, थँक्यू. ठीक आहे. येस विद्या मॅम. ओके दीपक सर, हां नमस्कार सर. नमस्कार, बोला सर. मी ऍक्च्युली मगाचपासून ट्राय करतो पेमेंट करायचं पण ते फेल्ड येत आहे. पण ओके मला SMS बँकेमधून SMS आला की माझ्याकडून डेबिट झाला, तुमच्याकडे क्रेडिट झालाय, पण HDB मध्ये जाऊन बघतो तिथे तर फेल्ड झाला. आता निकिता मॅडम बोलणं झालं ओके, ते हेल्प करतील तुम्हाला, डोंट वरी सर. जर ते पैसे आलेले असतील म्हणजे
फेल जरी असतील किंवा आले नसतील, आपण उद्यापर्यंत ते क्लिअर होतीलच, एखाद दिवसांमध्ये ते क्लिअर होतात. मला त्याचं टेन्शन नाही, पण मला जी सीट बुक झाली पाहिजे, म्हणजे समजा एकदा कधी तुमच्याकडे नाही भेटले. नाही, काही टेन्शन नाही सर, होऊन जाईल याच्यामध्ये. म्हणजे ही जेन्युइन आहे सिनेरियो, तर त्याच्यामध्ये आम्ही कन्सिडर करतो, त्याचं टेन्शन घेऊ नका. हां 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 यस सर. ओके सर, थँक्यू. यस विद्या मॅम, बोला. विद्या मॅम तुम्ही अनम्यूट केलंय, आवाज जरा असं कमी करा ना. बोला मॅम. विद्या मॅम, हाय सर. हाय, बोला मॅम. मला एक विचारायचं होत. हा, एक वन सेकंड. हा, मला आता बोला मॅडम. विद्या मॅडम, ओके, ते ड्रॉप झाले. महेंद्र सर तुम्ही अनम्यूट आहात, बोला. महेंद्र पाटील सर. हो सर, मी आताच अनम्यूट केलं. मी ट्राय करतोय. आणि सेशन दरम्यान काय झालं सर, नेट पण नव्हतं, त्याच्यामुळे सारखं सारखं डिस्कनेक्ट व्हायचं. ओके, काय हरकत नाही, बोला सर. तर मी 2000 रुपये फीस पेड केली आहे, आणि उर्वरित फीस जी आहे ती पण टप्प्यात लवकरच देईल. ओके सर. पण हा, मला बेसिक एबीसी पासून सुरू करायचं सर, शेअर मार्केट. म्हणजे मला त्याच्यातलं काहीच झिरो नॉलेज आहे. काहीच प्रॉब्लेम नाही सर, इथं होईल ते. यस सर. तर मग ह्या गोष्टी आहेत. आणि सर सेशनच बोलायचं होतं सर, टायमिंग वगैरे. आणि टायमिंग तुम्हाला जेव्हा जमेल तसं करू शकता सर तुम्ही, कारण की रेकॉर्डिंग आहेत. बर 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 सर, मी हेल्थ सर्व्हिस मध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई आहे. ओके, त्यामुळे मला यामध्ये एकदम डिटेल नॉलेज घ्यायचंय सर. मी खूप इंटरेस्टेड आहे, 12 दिवसांपासून माझा ट्राय चालला होता. पण 100% मिळेल सर, 100% मिळेल. पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करायचे सर. नाही, कन्सेप्ट क्लिअर नाही झाले तर पैसे परत. अजून काय सांगू? नाही सर, पैशांचं नव्हतं काही, मला फक्त नॉलेज, म्हणजे त्याच 100% जेणेकरून. आणि त्यामध्ये आपलं म्हणजे आपला जो माइंडसेट असतो सर, की याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावे येत नाहीत, पुन्हा आपले काय म्हणणार त्याला सर. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर कोर्स कम्प्लीट केलात ना महेंद्र सर, तुम्ही कोर्स संपल्यानंतर तुम्ही स्वतः मला कॉल करून आय लव्ह यू म्हणाल, एवढी गॅरंटी देतो. बस, ठीक आहे, चालेल सर. थँक्यू सर. यस, अक्षय सर. हॅलो. यस सर, बोला. सर तुमचं सेशन खूप छान वाटलं मला. आय होप नेक्स्ट पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर मला भरपूर काही अभ्यास करायला मिळेल किंवा खूप काही शिकायला मिळेल. नक्कीच. मी शेअर मार्केट मध्ये टोटली झिरो आहे सध्या. ओके, आय होप की तुमचे पूर्ण सेशन बघितल्यानंतर सर्व काही येऊनच जाईल मला. येस, सो थँक्यू याबद्दल. आणि सर एक ऑप्शन प्रश्न होता, माझे मित्र वगैरे माझा सेशन हा ऐकत होते, तर त्यांचं म्हणणं असं आहे की सरांनी जे 28,000 आहे तर ते 8,000 मध्ये कसं काय ऍडजस्ट केलं तुम्ही कोर्स? आता माझे दोन खरं सांगायचं सर, अक्षय सर, आमची फीज म्हणजे मागच्या 6 वर्षापासून आम्ही शिकवतोय, 6 वर्षामध्ये आमची फीज कधी चेंज झाली नाही. आम्ही म्हणजे सेमिनार मध्ये जे 8,000 मध्ये देतोय ते 8,000 मध्येच आहे, आणि आमची फीज ऑर्डरची अजून काही प्लॅनिंग पण नाही आहे. त्याचं कारण हे की हे शिक्षण प्रत्येक घरामध्ये महाराष्ट्राच्या जायला पाहिजे ही इच्छा आहे, म्हणून पैसे याच्यातून कमवण्याचा उद्देश नाही आहे. कारण की हे 8,000 तुम्ही जर माझे एक्सपेन्सेस दाखवले तर तुम्ही म्हणाल सर हे सोशल वर्क करताय तुम्ही, तुम्ही कोर्स करताना तुमच्या लक्षात येईलच ते. सो हे आम्ही का करतोय, कारण की महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोचायला पाहिजे, आणि तुम्ही सगळ्या घरातल्यांनी हे करून तुमचं आयुष्य बदलायला पाहिजे, म्हणून 8,000 मध्ये हे करतोय, आणि ओव्हरऑल खर्च 8,000 मध्ये निघून जातो म्हणून. अच्छा, ठीक आहे ना. थँक्यू सर. ठीक आहे, थँक्यू. वेलकम सर. ओके, दीपक सर तुम्हाला अनम्यूट केलंय. निलेश सर तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो. येस सर, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग निलेश सर, बोला. फर्स्ट ऑफ ऑल मला सर नका म्हणू, सर तुम्ही सर आहे करता. बरोबर आहे, कारण की आम्ही एक स्टुडंट आहे सध्या. बरोबर. प्रॉब्लेम असा आहे की आय एम झिरो इन दिस डेफिनेटली, बट आय जस्ट गॉट दी मेसेजेस फ्रॉम यू.
आय थॉट आय मस्ट लर्न समथिंग ऍटलीस्ट राईट बेसिक्स डिसिजन बरोबर. आणि सोबत तुम्ही हे सांगितलंय की तुमच्या घरच्यांना पण तुम्ही ह्या रेकॉर्डिंग मधन किंवा व्हिडिओ जे तुम्ही पाठवणार त्याच्या वतीने शिकवू शकता असं. यस सर. बरोबर. माझा प्रश्न असा आहे की नाव राईट नाव आय एम 52 इयर्स ओल्ड. ओके ओके. अँड आय फील दॅट माय चिल्ड्रन दॅट मीन्स दे आर अराउंड 12 इयर्स 13 इयर्स नाव कॅन दे लर्न दिस ऍट दिस एज ऑल्सो. 100% 4 ते 5 वर्ष नंतरच्या पोरांना हे सगळं कळतं. कळतं बरोबर आहे पण त्यांना वळायला पाहिजे ते महत्वाचं. आणि आय फील दॅट इफ यू हॅव दॅट गुड स्किल डेफिनेटली दे विल ऑल्सो इम्बाइब दिस नॉलेज. डेफिनेटली सर. अजून एक मला हा बोला. आणि ते काय होतील की ते सपोज आता तुमचे मुलं जे 18 आतले आहेत त्यांचे स्वतःचे अकाउंट नसतील पण ते तुम्हाला हेल्प करतील ट्रेड करण्यासाठी इन्व्हेस्ट करण्यासाठी. अँड दॅट डिस्कशन बिटवीन यू टू इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डिस्कशन. कारण की जनरली नवरा बायको आई वडील इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत किंवा फ्युचर पैसे कमवण्याच्या बाबतीत आपले एखादी इन्कम सोर्सेस वाढवण्याच्या बाबतीत डिस्कशन कधीच करत नाही कारण की त्या लेवलचं नॉलेजच नसतं. माझा असा विचार आहे आय मे बी रॉंग समवे बट माझा असा विचार आहे की या मुलांना आतापासून जर अशी आपण वरण लावली तर डेफिनेटली बाय दी एज दे रीच दे अंडरस्टँड दे मे अर्न गुड मनी अँड दे मे नॉट हॅव एनी फायनान्शियल क्रंच इन देअर लाईफ. डेफिनेटली येस राईट. तर दुसरं असं एक म्हणजे रिक्वेस्ट आहे एक 2-4 दिवसात मी तुम्हाला याचं पेमेंट करून काही पार्ट पेमेंट करू शकतो का आणि मग 8,000 मला लागू होणार का. येस येस. तुम्ही आता खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून जर सांगितलं ना ते तुमची सीट बुक करून हेल्प करतील तुम्हाला. डेफिनेटली का. कोणता नंबर आहे सर तो. खाली कुठल्याही नंबरवरती म्हणजे कॉल म्हणून लिहिलेलं बघा त्याच्यानंतर 4 नंबर आहेत त्याच्यावरती कुठेही कॉल करू शकता. 7066337676 असंच ना. येस येस येस. कुठल्याही नंबरला करू. ओके सो डेफिनेटली आय विल कॉल देम राईट नाऊ ऑर शॅल आय कॉल टुमॉरो. नाही आता पण करू शकता राईट नाऊ ऑल्सो विल डू. ओके ओके. थँक्यू सो व्हेरी मच. सी यू देन. थँक्यू. येस येस. थँक्यू. वेलकम सर. येस पांडुरंग सर तुम्हाला अनम्यूट केलंय. ओके योगेश सर तुम्हाला अनम्यूट केलंय. दत्तात्रय सर. येस योगेश सर बोला. सर नमस्कार. नमस्कार सर. सर मी आता पेमेंट केलेला आहे. थँक्यू सर. पूर्णच पेमेंट केलेला आहे आणि मला आता याच्याबद्दल काही नॉलेज नाहीये. ओके. जस्ट मी आता एक 15 दिवसापूर्वी डीमॅट अकाउंट ओपन केलेला आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये आता काही थोडंफार मित्रांच्या मदतीनं वगैरे काही शेअर्स वगैरे मी घेतलेले आहे आणि त्यातनं मला 15 दिवसामध्ये 3,000 प्रॉफिटही मिळालेला आहे. ओके व्हेरी गुड. तर आशा करतो सर आपला जो काही कोर्स आहे त्यामधनं अजून त्याच्यामध्ये जास्त चांगलं नॉलेज मिळेल. 100% भर पडेल सर. टेन्शनच नाही. आणि यात मला फक्त एवढंच विचारायचं आहे सर की हा कोर्स साधारण किती दिवसाचा असेल आणि लाईव्ह जे असेल त्याचा वेळ काय असेल. सो तुम्ही रोजचे 2 तास देऊ शकलात तर 1 आठवड्यामध्ये तुम्ही हा कोर्स संपवू शकता. आणि लाईव्ह सेशन जे असतं ते सकाळी 9 ते 10-11 वाजेपर्यंत चालतं आणि जे रोजचे मार्केट अनालिसिस सेशन असतात ते संध्याकाळी 7 वाजता असतात. हे सेशन तुम्ही अटेंड करू शकले नाही तर तुम्हाला रेकॉर्डिंग मिळते. अच्छा म्हणजे जर सकाळचा तर शक्य नाही सर संध्याकाळी करू शकेल. येस येस करू शकता काहीच प्रॉब्लेम. त्याची रेकॉर्डिंग मिळतील. येस येस. आणि हे जे 32 व्हिडिओ जे आहेत त्याच्या लिंक राहतील ते आम्ही केव्हाही पाहू शकतो. येस कधीही पाहू शकता काहीच प्रॉब्लेम. तुमच्याकडून हरवलं तर आम्ही परत पाठ. ओके ओके. थँक्यू सर. वेलकम सर. येस पांडुरंग सर बोला. सर नमस्कार. नमस्कार. आता हे जे कोर्सेस आहेत ते डायरेक्ट तुम्ही लाईव्ह सकाळच्या वेळेला घेणार काय. नाही सर हे कोर्स जे आहे ते तुम्हाला आम्ही सगळे लिंक पाठवू ते तुम्ही तुमच्या सवडीप्रमाणे बघू शकता. कोर्स संपल्यानंतर लाईव्ह सेशन असतील किंवा मार्केट अनालिसिस सेशन असतील त्याच्या प्रत्येकाची वेळ असतात ते तुम्हाला आम्ही सांगतोच. जसं मी आता सांगितलं तसे वेळ असतात त्या वेळेत तुम्ही अटेंड करू शकता किंवा तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता तुमच्या सवडीप्रमाणे. ओके बरोबर. आता ही जी ऑफर आहे आता ही जी कोर्सच्या अमाऊंटची हे साधारण किती दिवस राहील किंवा काय. सर ही आता सेमिनार पुरती आहे. मी आता पुढचे हे प्रश्न संपले की ही ऑफर संपली हे सेशन संपेल माहित. येस म्हणजे कसं झालं आमचा फर्टिलायझरचा बिझनेस आहे. ओके. आणि जवळजवळ माझ्याकडे 400 डीलरांचं नेटवर्क आहे. ओके.
बरेच डीलर्स असे असतात की त्यांना म्हणजे लोकांना हे शेअर बाजार बद्दल नॉलेज कमी आहे किंवा पण त्याचा त्याच्याबद्दल उत्सुकता प्रचंड आहे, पैसे मिळवायचे आहेत, इच्छा आहे, पण नॉलेज नाही. त्यांना आम्ही त्या ग्रुप तयार करून त्यांना एक आमच्या थ्रू आमच्या कंपनी थ्रू त्यांना तो कोर्स देऊ शकतो जेणेकरून त्यांचं सुद्धा अर्निंग वाढेल. थोडस हा पण त्याला थोडासा पिरियड जाणार म्हणजे त्या लोकांचे सगळे डिटेल्स तयार करणे, पेमेंट वगैरे असं थोडस म्हणून म्हटलं की आपण त्यांचा पाहिजे तर फ्री सेमिनार घेऊ, बघू त्याच्यामध्ये किती इंटरेस्टेड आहेत, मग त्याच्यावरती आपण डिसिजन तुम्ही घेऊ शकता सर, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यात कशी हेल्प करू शकतो आम्ही आमच्याकडून ती पण करू, काहीच हरकत नाही सर. काही त्याच्यातले 50-100 वगैरे असे तयार झाले तर मग आपण देऊ शकतो का? करू शकतो ना सर, करू शकतो ना, 100% करू शकतो. बरोबर, ठीक आहे, ठीक. यस सर, थँक्यू. ओके, थँक्यू, वेलकम. यस दत्तात्रय सर बोला. सर मी पेमेंट केलेलं आहे फोनपेने पण ते फेल दाखवत आहे. हॅलो. ओके, फेल दाखवत आहे. हो फेल दाखवत आहे पण बँकेचा मेसेज डेबिट आलेला आहे मला. ओके, मग ते उद्यापर्यंत क्लिअर होईलच, पण तुमची सीट बुक होऊन जाईल त्याचं टेन्शन नाही. जर रिटर्न आले तर तुम्हाला आम्ही कळू, जर आले आमच्याकडे तर ते पण कळू, त्याचं काही टेन्शन नाही आहे. पण तुमची सीट बुक होऊन जाईल, ते स्क्रीनशॉट तुम्ही पाठवलंच असेल. नाही स्क्रीनशॉट नाही पाठवला, आता सध्या बोलतोय. पाठवून द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही ते चेक करू, आमच्या इथे जर पैसे दिसत असतील तर तुम्हाला कळू, दिसत नसतील तर ते पण कळू. ओके चालेल, आणि तसं जर वाटलं तर कॉल करून पण बोलू शकतो, म्हणजे सांगू शकतो ना उद्या परत रिपेअर करायला. येस येस सर. ओके ओके चालेल, थँक्यू सर, थँक्यू. ओके काशीराम सर, तुम्हाला अनम्यूट केलं. काशीराम सर, दीपक सर, तुम्हाला दोघांना अनम्यूट केलं. ओके आयफोन तुम्हाला अनम्यूट केलंय, प्रश्न तुमचा आहे काहीतरी मला इथे कळाला नाही, जर सांगू शकाल मला अनम्यूट करू. हॅलो. हॅलो. एक एक मिनिट हा, काशीराम सर बोला. हा सर, ते मला विचारायचं होतं सगळं प्रश्न माझा, की मी आता कॅश पैसे पाठवले समजा 2000 रुपये, मला त्याच्यात नॉलेज काहीच नाहीये. ओके, पण पैसे मी सेंड करतोय पण होत नाहीये तुमच्या अकाउंट वरती. ओके, सेंड होत नाहीये, पण नॉलेज मला काहीच नाही माहितीये, म्हणजे याच्यातलं काहीच नाही, म्हणजे त्याच्यात नॉलेज पूर्ण मिळणार का मला? काहीच टेन्शन नाही सर, तुम्हाला सगळं नॉलेज मिळेल, सगळं सपोर्ट मिळेल, सगळं शिकवू तुम्हाला, काहीच टेन्शन नाही. ऑनलाईनचं पण एवढं माहिती नाही मला, कसं ऑनलाईन कसं करायचं काय नाही, आम्ही सगळं गाईड करतो कसं बघायचं काय. तुम्ही आता तुम्ही जर फोन केला तर ते पण हेल्प करतील, उद्या केला तरी हेल्प करतील, काही टेन्शन नाही. केला मी त्यांना फोन, ते काय म्हणाले की सरांच्या अकाउंट वरचे पैसे तुम्ही ट्रान्सफर करा, पण मी करतोय पण ते सपोर्ट होत नाही, सपोर्ट नाही करत आहेत. काय हरकत नाही, त्यांना परत एकदा कॉल करा, ते हेल्प करतील तुम्हाला ते कसं करायचं. आता आपण किती दिवसापर्यंत पैसे कॅश भरू शकतो? तुम्ही हे कधी भरू शकता, पण तुम्ही आता जर ही 8000 ची ऑफर पाहिजे असेल तर तुम्हाला आता कोऑर्डिनेट करा, ते हेल्प करतील तुम्हाला तुमची सीट बुक करायला. पैशाचं आपण बघू कसं करता येईल, ते करून देतील तुम्हाला हेल्प. ठीक आहे, मी 2000 रुपये सेंड करतो आहे पण सुरुवातीला, नंतर बाकीचे आहेत मी टप्प्याटप्प्याने देतो. काहीच हरकत नाही, तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा किंवा फोन करा, ते हेल्प करतील. हो चालेल, बाकी सर्व नॉलेज मिळेल ना? येस येस सर. हो सर, हो सर, म्हणजे याच्यावरती आपण ड्युटीवर असो आणि समजा ड्युटीवर वेळ नाही मिळाला नाही मला, तर नंतर मग ते कसं काय अटेंड करायचं आपला लेक्चर? तुम्ही कोर्स केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला जर ट्रेडिंग करायला वेळ मिळत नसेल तर इन्व्हेस्टिंग कशी करू शकतो, आयपीओ मधून पैसे कसे कमवू शकतो, या सगळ्या गोष्टी कळतील सर तुम्हाला. अच्छा अच्छा, ठीक आहे, थँक्यू सर, थँक्यू सर. येस आयफोन तुम्हाला, तुम्ही अनम्यूट आहात, बोला, तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. हॅलो, बोला सर, तुमचं नाव सांगा. बोला सर, बोला बोला, तुमचं नाव सांगाल सर. सॉरी, काय म्हटलं? शिवाजी जाधव. हो शिवाजी सर, शिवाजी जाधव. हो हो बोला सर. आता जॉईन केला सर. सर तुम्हाला आम्ही फीज वगैरे समोर आहे बघा, 8000 फीज आहे. तुम्ही आता जॉईन केलं, माहिती नसेल तर कॉल करा, तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाईल आजच्या सेमिनारची. तुमचा आवाज कट होतोय, माझ्यापर्यंत तुमचा आवाज पोहोचत नाहीये. खाली दिलेले असेल सर. हा येतो येतो, बोला बोला. बोला सर.
तुमचा आवाज येत नाही, नेटचा प्रॉब्लेम आहे कदाचित. अविनाश सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. सर नमस्कार. नमस्कार सर, बोला. सर मी तुमचा कोर्स घेतलेला आहे. मी थँक यू सर. दोन आठवडे झाले, जवळपास दोन सेशन झालेले आहे माझे. ओके. पण सर मी एक डिमॅट अकाउंट ओपन केलेलं आहे अँजल वन्स अगोदर, ओके. आणि त्यामध्ये मी थोडे बहुत ट्रेडिंग पण केलेली आहे. ओके. पण मला ते अकाउंट आता बंद करून आपल्याकडे डीमॅट अकाउंट ओपन करायचं, तर माझ्यासाठी काय आहे, कशी प्रोसेस आहे ती? सर तुम्हाला, तुम्ही आता ह्यांना ह्याच्यातल्या कुठल्याही एका नंबरवरती कॉल केला तर ते तुम्हाला हेल्प करतील की ते क्लोज करायचं कसं किंवा नवीन अकाउंट कसं ओपन करायचं, चांगले अकाउंट कोणते असतात त्याचं तर कोर्समध्ये आपण सांगतोच, तर तुम्ही ते पण करू शकता. कुठल्याही नंबरवरती कॉल करायचं तर हेल्प होऊन जाईल तुम्हाला लगेच. ठीक आहे सर. आणि मी तुमचा अगोदर एक सेमिनार केलाय सर, पण तुमचं बोलणंच एवढं भारी आहे की मला आज पण डबल एक सुद्धा मी तुमचा आज पूर्ण अटेंड करतोय. थँक्यू सर, थँक्यू. ऐकत तुम्हाला तुम्हाला ऐकत राहा वाटतं सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू. वेलकम सर. येस संयुक्त मॅम, बोला. तुमचा आवाज तेव्हा क्लिअर नव्हता. अकाउंट मधनं पैसे ट्रान्सफर केलेत पण तुमच्या इथे डिक्लाइन दाखवत आहेत. ओके. सो तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, ते हेल्प करतील मॅडम तुम्हाला. ओके ठीक आहे, थँक्यू. ओके, सगळे प्रश्न संपलेले आहेत. मी एक मिनिटात जेव्हा मी पेमेंट केले. अमोल सर थँक्यू फॉर द पेमेंट. दीपक सर थँक्यू फॉर द पेमेंट. ज्यांचे प्रश्न चॅटबॉक्स मध्ये टाकले होते ज्यांना मी उत्तर देऊ शकलो नाही, आय एम रिली सॉरी. सगळे वाचत बसण्याला खूप वेळ लागेल. सो तुम्ही कॉल कराल अशी अपेक्षा, कॉल करा, आम्ही तुमच्याशी बोलू, रेकॉर्डिंग देऊ तुम्हाला या सगळ्याच्या सेशनची. आणि काही बोलायचं असेल, माझ्याशी बोलायचं असेल, टीमशी बोलायचं असेल, सगळे नंबर आहेत समोर, कॉल करा, आपण बोलू. आणि व्हॉट्सअपवरती तुम्हाला सगळी डिटेल पाठवलेलीच असतील. सो तुम्ही एवढा वेळ दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही कोर्सला याल, कोर्स कराल आणि आपण शिकू, भरपूर पैसे कमवू अशी अपेक्षा. थँक्यू सो मच. आता एक हँड रेज झाला. येस दीप्ती मॅम, बोला. दीप्ती मॅम प्लीज अनम्यूट करा. येस बोला. सर ऍक्च्युली मला एक जस्ट क्वेरी विचारायची होती. बोला. म्हणजे मी राईट ना इमिजिएटली हे नाही करू शकत, पेमेंट नाही करू शकत, बिकॉज मला डिस्कस करायचं थोडं घरच्यांशी. ओके. सो मी उद्या परवा 2 दिवसामध्ये असं जर पेमेंट केलं तर चालेल? तुम्ही आत्ता जर खालच्या नंबरवरती जर कॉल किंवा मेसेज करू शकला तर तुम्हाला ते बुक कसं करायचं, तुमची सीट आणि नंतर फीस कशी भरून तुम्ही करू शकता ते सांगतील. ओके 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 थँक्यू. ठीक आहे, थँक्यू. वेलकम मॅम. ओके, सो थँक्यू सो मच. खरंच मनापासून धन्यवाद, तुम्ही एवढा वेळ देऊन आमचा सेमिनार अटेंड केला. लवकरच भेटू, कोर्स करू, पैसे कमवू, आम्ही आहोत तुमच्यासोबत. गुड नाईट, टेक केअर.